नमस्कार. नव्या नवलाईच्या या नव्या दिवसामध्ये नव्या या प्रदेशात पाऊल ठेवलेल्या सर्व जुन्या नव्या शिक्षकांना माझा साष्टांग नमस्कार. आणि चांगल्या चांगल्या सगळ्या महापुरुषांना आपण स्मरून या पीपीटीच्या या व्हिडिओ निर्मितीच्या दालनामध्ये प्रवेश करत आहोत. त्या सर्व महापुरुषांचा आपल्याला स्मरण करणं गरजेचं आहे, कारण त्यांनीच आपल्याला ही प्रेरणा दिलेली आहे. त्यांनीच आपल्याला हे काहीतरी वेगळं असं आपलं स्थान अस्तित्व या जगामध्ये शिल्लक ठेवण्यासाठी तुम्ही खरं तर सर्वजण इथं आलेला आहात. आणि इथं प्रवेश घेतलेले असतील किंवा ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्या सर्वांची मानसिकता किंवा त्या सर्वांची आपण म्हणूया एक ध्येयवादीपणा जो आहे तो मला इथं दिसून येतोय की किती चांगली आहे, किती चांगलं आहे ते सगळं. तर त्या तुमच्या सर्वांचं कौतुक मी महापुरुषांच्या स्मरणाबरोबर सुद्धा करतो. आणि आपण सुरू करूया सुरुवातीला परिचयाबरोबर की तुमच्या व्हिडिओ निर्मितीचा परिचय देणं खूप महत्वाचं आहे, चांगला परिचय देणं. तर पहिली गोष्ट येते महत्वाची, त्यामध्ये इंट्रो. ठीक आहे, आता इंट्रो तीन पद्धतीने आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर आहे की तुमचा जो काही लोगो आहे जो तुम्ही तयार करायला शिकलाय ते काय आपण आता सध्या इथे शिकवणार नाही, पण लोगो जो काही तुम्ही तयार कराल किंवा तयार करून घेतलेला असेल तर तो लोगो तुम्ही काय करायचा आहे सर्वात प्रथम तुम्ही दाखवणार आहात, कारण ती तुमची ओळख आहे. बरोबर आहे ना? प्रत्येकानं आता आपापले लोगोज तयार करायचे आहेत. मला सगळ्यांचे लोगोज पाठ झाले पाहिजेत, सगळ्यांचे लोगोज मला दिसले पाहिजेत की बाबा हा काकडे सरांचा हा लोगो आहे, वृषाली मॅडमचा हा लोगो आहे, नदाफ मॅडमचा हा लोगो आहे, बरोबर आहे, स्मिता कोळी मॅडमचा हा लोगो आहे, म्हणजे जे कोणी असतील सगळ्यांचं लोगो आणि नावं मला माहीत असावीत, कारण सगळ्यांची नावं माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहेत. त्यानंतर त्याला एक्सप्रेस कसं करायचं हे महत्वाचं आहे, कारण हे पीपीटी मधून करता येतं. एक्सप्रेस म्हणजे मेथड आणि लोगो म्हणजे कंटेंट, हे सुद्धा पीपीटी मध्ये करता येतं. तुम्ही कंटेंट काय सादर करताय ते तर महत्वाचं आहेच. तुम्ही जे काही 17 वर्ष एम ए पर्यंत, एम कॉम पर्यंत, एम एस सी पर्यंत शिक्षण घेतलं ते शिक्षण होतं कंटेंटचं, काय शिकवायचं. पण पीपीटी आता जे तुम्ही शिकताय ते बी शिकतायच हे सुद्धा, पण ते आयुष्यभर शिकलं तरी कमी आहे. बरोबर आहे? म्हणजे कंटेंट म्हणजे जे काय शिकलाय तुम्ही त्या कंटेंटला सादर कसं करायचं हे तुम्हाला पीपीटी शिकवणार आहे. बरोबर आहे? म्हणजे लोगो म्हणजे काय झाला, कंटेंट झाला तुमचा, आणि एक्सप्रेशन म्हणजे काय झालं, एक्सप्रेस करणे, व्यक्त होणे म्हणजे काय झालं, मेथड. म्हणजे मेथड सुद्धा आपण पीपीटीनच, लोगो सुद्धा आपण काय करतोय पीपीटीनच, म्हणजे क्राफ्टिंग करतोय आपण अगोदर जे काय दाखवतोय. कंटेंट म्हणजे आपली क्राफ्टिंग आहे. ओके, कंटेंट म्हणजे क्राफ्टिंग आहे, मेथड एक्सप्रेस म्हणजे अॅनिमेशन, ट्रान्झिशन आणि जे काही असेल बॅकग्राऊंड वगैरे ते सगळ्या 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 गोष्टी. आता बॅकग्राऊंड बद्दल तुम्हाला मला खास सांगायचं आहे की हे ते एक्सप्रेस करताना बॅकग्राऊंड सुद्धा मूव्ह करता येतो. मी जो तुम्ही जर नीट हा व्हिडिओ बघितला, एक पहिली स्लाइड फक्त प्ले करतो, फुल स्क्रीन करतो, नीट डोळ म्हणजे वर बघा इथे कोणता कलर आहे, वरचा येलो कलर आहे आणि खाली कोणता आहे, पांढरा कलर आहे. हा ऍक्च्युअली एक बॅकग्राऊंड नाही तर रेक्टॅंगल आहे, बॅकग्राऊंड खरं तर पाठीमाग आहे. ओके, या बॅकग्राऊंडचा वापर मी फक्त सूर्याला दाखवण्यासाठी केला होता. कशाला दाखवण्यासाठी? सूर्याला दाखवण्यासाठी. कारण सूर्याचा जो बॉटम आहे तो गडद आहे बघा इथं, गडद. आणि ज्यावेळेस मी हा गडद बॉटम गडद वरती ठेवेन त्यावेळेस सूर्य दिसणार नाही, थोडासा खालचा भाग. तो रिअलिस्टिक इफेक्ट आणण्यासाठी, कशासाठी आहे, रिअलिस्टिक इफेक्ट आणण्यासाठी आहे. या रेड मध्ये हा रेड, खरं तर बॅकग्राऊंड हा मुव्हेबल असू शकतो का? तर असू शकतो, तेच आपण बघणार आहोत. आणि वर ही जी पहाट तयार होते ज्यावेळेस हा सूर्य खालून वर जातो त्यावेळेला हा जो गडदपणा आहे तो सगळा निघून जातो. तो काय होतो, सगळा निघून जातो आणि येतं काय, ही पहाट. म्हणजे आपला सूर्य उगवलेला आहे. आता सूर्य ज्यावेळेस इथं टेकेल, ज्यावेळेस तो हिथं टेकेल त्यावेळेस बरोबर हा बॅकग्राऊंड आला पाहिजे, त्याच वेळेला तो बॅकग्राऊंड आला पाहिजे. ठीक आहे? आणि त्याच वेळेला हा लोगो आला पाहिजे. या गोष्टी आहेत. आणि हा हळूहळू वर गेला पाहिजे. ओके, हा सूर्य. आता हे पाहत असताना लक्षात घ्या, आपल्याला ज्यावेळेस हा बॅकग्राऊंड का तयार करायचा पाठीमागचा, कारण सूर्याला सुद्धा तोच द्यायचा आहे, म्हणून सूर्याला सुद्धा तोच बॅकग्राऊंड द्यायचा आहे, म्हणून आपल्याला हा बॅकग्राऊंड तयार करायचा आहे. आणि पहिल्यांदा दिसताना काय दिसणार आहे माहित आहे? आता मी फुल स्क्रीन करताना दाखवतो की तो पहिला पाठीमागचा बॅकग्राऊंड दिसणार आहे. बघा, गडद एकदम हळू 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 वर जात आहे आणि होत आहे पहाट.
खालचा लाल कलर कुठे गेला? गेला 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 तो गेला, आणि वर काय आहे? हा पांढरा पिवळा कलर आलाय, कारण हा जो सूर्याचा वरचा जो पिवळा कलर आहे त्या पिवळ्या कलरनं वातावरणामध्ये काय केलेलं आहे, एक त्याला थोडीशी त्याची सूर्यकिरण पसरलेली आहे. ठीक आहे, दुसऱ्या स्लाइडवर नंतर जाऊ आपण, पहिल्याचाच अभ्यास नीट करा तुम्ही. हे पहा, सूर्य वर येताना खालचा कलर निघून जातोय. परत एकदा घेतो, दिसतंय तुम्हाला? सूर्य येत असताना बॅकग्राऊंडला आपण काय केलंय, मूव्ह केलंय, चेंज केलंय बॅकग्राऊंडला. म्हणजे बॅकग्राऊंड दोन बॅकग्राऊंड वापरले, एक रेक्टॅंगल मध्ये बॅकग्राऊंड वापरलाय आणि एका स्लाइडला दिलाय. एक कशाला दिलाय? स्लाइडला. आणि एक कशाला दिलाय? वर त्याच्या रेक्टॅंगलला. हे समजलं का इथपर्यंत सांगा? इथपर्यंत समजलं असेल तर येस म्हणा, लगेच दोन तीन जणांनी फक्त. ठीक आहे, बरोबर आहे, समजलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. आता पहा, दुसरी एक महत्वाची गोष्ट यामध्ये एक आहे अशी की आता लोगो आणि हे झालं, पहिली मेथड आहे अशी. हे सगळं तीन चार स्लाइड ना पहिली मेथड होईल, कमीत कमी या चार स्लाइड तर तुम्ही आज रात्री 10:30 to 11 आपली मीटिंग संपली की 11 to 11:30 मला होमवर्क येतीलच सगळे. तुम्ही म्हणाल काय सर 11:30 प्रयत्न तरी करा. त्यानंतर पहा, थांबा थांबा, माईक चालू करू नका, माईक चालू करू नका. रेकॉर्डिंग मी स्टार्ट केलेली आहे ना, रेकॉर्डिंग दिसते का चालू आहे ती? चालू आहे सर. चालू आहे ना, ठीक आहे, ओके. आता पहा, इंट्रो इंट्रो नंतर आपल्याला करायचं आहे दुसरी मेथड, दुसऱ्या मेथडची. आता याच्यापेक्षा थोडीशी पुढं लेवल, नेक्स्ट लेवल काय करायचे, नेक्स्ट, ओके. देन त्याच्यामध्ये आपल्याला दाखवायचं आहे फायर इफेक्ट, फायर, ओके. म्हणजे ते याच मध्ये इंट्रो मध्येच हे तुमचं झालं लोगोचा इंट्रो, तुमच्या कंपनीचा इंट्रो झाला हा. त्याच्यानंतर फायर मध्ये तुमचं नाव येणार, तुमच्या जागेचं नाव येणार, तुमच्या शाळेचं नाव येणार, किंवा जे काही असेल तुमचं टॉपिक त्याचं नाव येणार. आणि ते कसं देणार आहे आपण, तो कसा देणार आहे, तो याच्यापेक्षा पुढची लेवल असली पाहिजे पुढचा इंट्रो म्हणजे. आणि ती आहे हिथं जी तुम्ही बघितली अशी, ठीक आहे. आता हा जो मी तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला बोनस देणार आहे हा फायर इफेक्ट, कारण हे मी जे बनवलेलं आहे ते कशामध्ये बनवलेलं आहे, ऍडोब प्रीमियर मध्ये बनवलेलं आहे, ऍडोब प्रीमियर. आणि मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडं, पहिल्याच दिवशी आपल्याला हा जाळ काढायचा आहे आणि धूर बी काढायचा आहे. ओके, जाळ आणि धूर संगट काढायचं आहे आमच्या नागराज मंजुळेच्या लँग्वेजमध्ये. आणि त्यासाठी मी देणार आहे तुम्हाला प्रत्येक लेटरचे बनवलेले हे अशा पद्धतीचे व्हिडिओ. सगळ्यांना दिसत आहेत का? सगळ्यांना दिसत आहे? दिसत आहेत. हा, ए बी सी डी हे ऍडोब प्रीमियर तुम्ही प्रो मध्ये शिकणार आहात. हा सुप म्हणजे तिसरा कोर्स आहे आपला, पहिला बेसिक, परत ऍडव्हान्स, परत सुपर ऍडव्हान्स. आणि तुम्ही म्हणाल प्रो मध्ये काय राहणार शिल्लक? अरे आता म्हणजे प्रो प्रो मध्ये तर भरपूर आहे. ऍडोब प्रीमियरच्या क्षेत्रात ज्यावेळेस तुम्ही जाल आणि पीपीटीला त्याची जोड किंवा त्याला पीपीटीची जोड तर ठेवणारच आहे. पीपीटी आपल्याला चुकणार नाही, पीपीटी असणारच आहे, ठीक आहे. पण जोडीला आपल्याला काहीतरी सारखं म्हणजे एक थोडस घ्यायचं असतं. आता मला सुद्धा जे आहे म्हणजे हे नवीन एकट्यानं सुरू करण्यासाठी मला काय एकटा मी मला मान्य आहे की हे सुरू करू शकत नव्हतो मी आणि कुणीही करू शकत नाही, परंतु सुरुवात तर एकानाच एकट्याला करावी लागते. तुम्ही सर्वजण माझ्या जोडीला आहात, तसं पीपीटीला आपण कितीतरी सॉफ्टवेअरची जोड देणार आहोत आणि पीपीटी मध्ये मॅक्सिमम काम करणार आहोत, ठीक आहे. त्यामुळं ही हे व्हिडिओज तुम्हाला मी ड्राईव्हच्या लिंक्स देईन, ए ची लिंक, बी ची लिंक, सी ची लिंक, डी ची लिंक, आणि त्या सगळ्या लिंक तुम्हाला काय करायचे घ्यायचे आणि हे तुम्हाला पीपीटी मध्ये टाकायचे आहेत. जसं ज्या पद्धतीनं मी कसं टाकायचं ते सांगतो, ठीक आहे. म्हणजे जेवढे काही लेटर असतील तुमचे, जे काही लेटर्स असतील तुमचे, सपोज फॉर एक्झाम्पल हे तर तुम्हाला लिहायचंय IN4EPRD असं काहीतरी लिहायचंय, तर आय चा व्हिडिओ तिथं आहे, यनचा आहे, ओके. आता फोरला तुम्ही पीपीटी मध्ये तयार करायचा, फोर थोडंसं अट्रॅक्टिव्ह फोर तयार करायचं, ते नंबर माझे तयार करायचे राहिलेले आहेत अजून. तर ईपीआरडी नंतर टाकायचा, ठीक आहे. आता हा जो फायर इफेक्ट आहे तो फायर इफेक्ट हा दुसरी मेथड आहे. आणि तिसरी मेथड आहे जी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितली, कालच्या 15 ऑगस्टच्या व्हिडिओमध्ये बघितली, जे पीपीटी मॅन येत आहे वगैरे या त्या गोष्टी, ठीक आहे. तर हे तीन मेथडनं इंट्रो, त्यातल्या दोन मेथडचा आपण मी उल्लेख केलेला होता तुम्हाला, त्या दोन मेथडचा आपण शिकूया. आणि तिसरी मेथड, कारण इंट्रोला इंट्रो हे इंट्रोचे दोन गोष्टी झाल्यानंतर लगेच आपण घेणार आहोत दुसरा मेनू आजचा,
आणि तो असणार आहे इंट्रो झाला आता तुमच्या व्हिडिओची निर्मिती करू म्हणजे व्हिडिओच्या निर्मितीची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, दोन पद्धतीनं जसं इंट्रो बघितलं तसं दोन इन्स्टॉलेशन बाबतीत आपण बघणार आहोत. एक आहे तुमचं ऑडॅसिटी किंवा आपण म्हणूया सुरुवातीला आपण घेऊया ओबीएस. ठीक आहे, राईट, आणि त्यानंतर तुमचं सोनी वेगास आणि ऑडॅसिटी सुद्धा आहे. व्हिडिओज करावे परंतु दोन दोनच घेऊया आपण रोज. ठीक आहे, ते कसं करायचं वगैरे ते आपण पाहूया. ठीक आहे, त्यानंतर जो तिसरी गोष्ट आहे तिसरी महत्वाची वेबसाईट मेकिंग मध्ये आपण जाणार आहोत. तर वेबसाईटसाठी तुम्हाला सुरुवातीला एक वेगळाच मेल, सगळ्यांनी वेगळा मेल बनवायचा. आता मी सुद्धा तुमच्या समोर एक वेगळा मेल बनवायचा आणि फ्रेश मेलनं तुम्हाला काय करायची आहे, वेबसाईट कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, या तीन गोष्टी आपण शिकूया. त्यानंतर तुम्हाला काय दिलं ते मी टॉपिक्स ते आपण राहिलेले पाहूया जर 10:30 किंवा आपल्याला वेळेचं काय बंधन नाही, थोडंसं पुढं सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे, त्याचा टायमिंग मी वाढवून तिथं टाकलेला आहेच. ठीक आहे, तर आपण आज काय शिकणार आहोत हे समजलं का तुम्हाला? समजलं असेल लगेच दोघा तिघांनी येस म्हणा आणि मग पुढची आपण गोष्टी घेऊया. हा 365 पण लागेल ते आपण 10:30 डिस्कशन मध्ये घेऊया. विघ्नेश कांबळे सर येस, नवीन लोकांना ते लागतील. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया आपण. या पद्धतीनं पहिला जो आहे तुमच्या व्हिडिओची सुरुवात किती इम्प्रेसिव्ह होते तुका. खूप जणांचं काय असतं माहितीये का, मधली बॉडी तुमच्या व्हिडिओची खूप चांगली असते, मधली चांगली असतं. आउट्रो एक चुकतो, शेवटचा आउट्रो, आउट्रो एक चुकतो आणि काय होतो इंट्रो एक थोडासा इम्प्रेसिव्ह नसतो. उलट मधलं थोडंफार इकडं तिकडं येऊन 19-20 करा तुम्ही, परंतु सुरुवातीचे 5 सेकंद म्हणतो मी, 15 सेकंद किंवा सुरुवातीचा मिनिट बी नाही म्हणत, 5 सेकंद कशी आहेत. एकतर फास्ट घ्या किंवा एकतर स्लो घ्या, मीडियम घेऊ नका. कोणाकोणाचं असं जर्क होतं काहीतरी वेगळंच सुरू होतं. तर एका प्रशिक्षणार्थीचा मी इथं उल्लेख करेन की जे व्हिडिओच्या इंट्रोची सुरुवात कशी करायची, जे बघू वाटतं पुढं काय असेल उत्सुकता लागते, पुढं काय असेल उत्सुकता लागते. तर त्यावेळेला हा एकाचा काय प्रश्न आहे, इथं ओबीएस घेतलेला आहे कुणी, कुणी घेतलेला असेल तर त्याला वापरायचं कसं ते बघणार आहोत ना आपण. चांगलं युट्यूब लाईव्हला कसं जायचं डिस्ट्रॉ, हे हळूहळू ओबीएसचं पुढे येणारच आहे. आता ज्यांना नाही त्यांनी आपल्याला त्यांना हे मदत होईल त्याची. ठीक आहे, सगळ्यांनी सगळ्यांचा विचार करा, आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे. ओके, यामध्ये कुणी प्रोच्या लेवलला पोहोचलेला आहे, कुणी सुपर ऍडव्हान्सला आहे, कुणी ऍडव्हान्सला आहे, कुणी बेसिकला आहे, अजूनही कुणी कुणी बेसिकला असतील, सगळ्यांचा विचार करावा लागेल आणि सर्वजण समजून घेतील या गोष्टी असं मी समजतो. ठीक आहे, समजलं सगळ्यांना सगळं. ओके, तर आता पाहूया आपण यामध्ये पहिला म्हणजे या तीन गोष्टीमधला पहिल्यामधला पहिला इंट्रो मधला पहिला टाईपचा इंट्रो, ते म्हणजे हा बॅकग्राऊंडला अॅनिमेशन कसं द्यायचं, म्हणजे बॅकग्राऊंड कसं हलवायचं, बॅकग्राऊंड कसं बदलायचं, एका बॅकग्राऊंड वरती दुसरा बॅकग्राऊंड. अजून आपण शिकवायला सुरुवातच केली नाही चौधरी मॅडम. ओके, बेसिक पासून शिकायचं म्हणजे अजून आपण स्टार्टच केलेलं नाहीये. ओके, ठीक आहे, हळूहळू गोष्टी जमतील बघा. आता मी नवीन वाटलं तर एक स्लाइड घेतो, इथं न्यू स्लाइड अशी घ्यायची, हे तर तुम्हाला माहिती. पीपीटी तर ओपन केलेली असेल ना चौधरी मॅडम, पीपीटी तुम्ही ओपन केलेली असेल. हो सर. ठीक आहे, ठीक आहे, पीपीटी तुम्ही शिकवलेली असणार कारण आपण शिकवतोच या सगळ्या गोष्टी वगैरे. तर बघा, हे तर सगळे मेनू बार आहेत. आता आपण कसं असतं माहितीये का, मेनू बार चा आम्ही डायरेक्ट ऍप्लिकेशन करतो, इथं डायरेक्ट वापरायला शिकवतो. ठीक आहे, कशामध्ये गेलेला आहे तेवढ्या पुरतं मी मेनू बार सांगत असतो किंवा सब मेनू वगैरे सांगत असतो. परंतु काय होतं माहितीये का, आपल्याला तुम्हाला माहितीये ग्रामर स्पोकन इंग्लिशचा मी एक नियम सांगतो लोकांना की कीप ऑन लिसनिंग, कीप ऑन लिसनिंग, कीप ऑन लिसनिंग अँड वन डे यू विल बी अ स्पीकर. ओके, जस्ट मिअर बाय रिडिंग युअर इंग्लिश ग्रामर नोटबुक विल नॉट लीड यू टू बी अ गुड इंग्लिश स्पीकर. इंग्रजी जर बोलायची असेल तर तुम्हाला ग्रामर वाचून उपयोग नाही, ग्रामर शिकू म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं, ग्रामर तर ग्रॅमॅटिकल तर असलंच पाहिजे सगळं, पण ग्रामरचे पुस्तक वाचून ग्रामरचे नियम पाठवतात लोकांना, नियम पाठवतात हा टेन्स म्हणजे हे वर्ब म्हणजे हे डायरेक्ट इनडायरेक्ट कसं करायचं, चेंज द वॉइस कसं करायचं, हे कसं करायचं, ते कसं करायचं, नियम पाठवत, पण ते नियम वापरतच नाहीत. तर उपयोग आहे का त्याचा? त्याचा उपयोग नाही. एकच मिनिट, आता मी हे सायलेंट वर लावून स्विच ऑफ करून ठेवतो मोबाईल, काय प्रॉब्लेम. ओके,
ठीक आहे, समजलं तुम्हाला? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ऍप्लिकेशनवर भर द्यायचा आहे, बेस्ड ऑन युअर ऍप्लिकेशन. ठीक आहे, असो पहा. आता सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला दाखवायचं बॅकग्राऊंड जो आहे ना, मुव्हेबल कसा करायचा आहे. तर त्यासाठी सुरुवातीला एक बॅकग्राऊंड आपण देऊया इथं. सपोज फॉर्मॅट बॅकग्राऊंड मध्ये आपण गेलो, तुम्हाला एक सपोज 5-6 वाजता सूर्य उगवणार असेल तर 5 वाजताचा किंवा 5:30 वाजताचं वातावरण कसं असतं त्याला करायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही असं बाहेर जरी बघितलं तर खालचं असं डार्क दिसेल, वरचं थोडंसं असं थोडंसं लाईट लाईट सॉफ्ट सॉफ्ट दिसेल. त्या पद्धतीने तुम्हाला ग्रेडियंटमध्ये काय करायचं आहे असे, बरं ठीक आहे, आलेलं म्हणजे ते त्यामुळेच आपल्याला सूर्याला कलर असा द्यायचा आहे, म्हणजे ऍटोमॅटिक ते ग्रेडियंट येऊन जातं तिथं. तर आता पहा ते पाठीमागचं तुम्हाला जे ज्या बॅकग्राऊंडला मी इथं क्रिएट केलेलं होतं ते बॅकग्राऊंड इथं आलेलं आहे. पण आता ब्लँक वर्ण आपण घेऊन बघूया, ब्लँक स्लाइड. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड केलं तर इथं डिस्टर्ब करून टाकतो मी सगळं इथं. ठीक आहे, बॅकग्राऊंड नवीन घेऊ आपण किंवा असं काहीतरी सॉलिड फील वाला बॅकग्राऊंड आहे सपोज. आणि ग्रेडियंटला सुद्धा इथं काहीतरी वेगळंच टाकूया आपण, असं हेच घ्यायचं. बघा हे हिथन तुम्ही सुरुवात केली तरी चालेल, हिथन सुरुवात केली तरी चालेल. हे बघा हिथं दिसतंय का तुम्हाला 4 नंबरच, ग्रेडियंटला हा घ्या किंवा हा घ्या, हा घेण्यापेक्षा वरचाच घ्या. ठीक आहे, आणि 1, 2, 3, 4 असे 4 स्टॉप इथे घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 असे 4 स्टॉप घ्यायचे तुम्हाला, बरोबर आहे. हे दोन्ही एकमेकांच्या जवळ ठेवायचे, हे 2 स्टॉप एकमेकांच्या तुम्ही जवळ ठेवायचे आहेत. ओके, हा 1 स्टॉप. आता गडद कुठला भाग आहे बघा, गडद भाग हा वरचा भाग आहे, तो हा वरचा भाग आहे, म्हणजे डाव्या बाजूचा भाग वरचा असतो, उजव्या बाजूचा भाग कुठला असतो, खाली असतो. ठीक आहे, आता याला काय करायचं, इथं कलर चेंज करायचं, या स्टॉपचा कलर चेंज करायचा, परत या स्टॉपचा कलर चेंज करायचा, या स्टॉपचा आणि या स्टॉपचा तसंच ठेवूया सध्या आपण. या स्टॉपला काय करायचं, गडद. आता हे 2 कलर आहेत बघा इकडे, हा 1 आहे आणि हा 1 आहे, 2 कलर आहेत इथं. एकाला हा द्यायचा, एकाला हा द्यायचा, एकाला काय द्यायचा, हा द्यायचा, एकाला काय द्यायचं, हा द्यायचं. ठीक आहे, आता एकाला हा द्यायचा 1 नंबरचा, 1 नंबरचा, आणि थोडासा हे थोडंसं पुढे घेऊन हे थोडंसं वर आणा आणि त्याचं म्हणजे थोडं जवळच घ्या. आणि याला जे काय करायचं, याला हा द्यायचं, हा दुसरा वर त्याच्या बाजूचा लाल घ्यायचा. ओके, आता याची ट्रान्सपरन्सी काय करायची, 2 नंबरची ट्रान्सपरन्सी थोडीशी इथं बघा, याला सिलेक्ट करायचं, 2 याला 3 नंबरच्या सिलेक्ट करायचं आणि ट्रान्सपरन्सी त्याची थोडीशी काय करायची, अशी कमी करायची. परत हिथं बी हिथं सिलेक्ट करायचं, इथे ट्रान्सपरन्सी थोडी काय करायची, कमी करायची. असं म्हणजे ते एकमेकातच असं मिक्स झालंय असं वाटलं पाहिजे, वेगवेगळं दिसलं नाही पाहिजे. ओके, ग्रेडियंट त्याचा असं तयार झाला पाहिजे. परत हे थोडंसं असं वर घ्या, त्याची इंटेन्सिटी जी एक नाही ते थोडीशी आपण कमी करूया. याचा जो कलर आहे का नाही कलर, तो आपण हा पिवळा देऊया असा. ठीक आहे, इंटेन्सिटी काय करायची त्याची, कुणाचं चालू आहे माईक बरोबर, मला थोडं हे होत इरिटेट. तेजल मॅडम, तेजल मॅडम, तेजल मॅडम तुमचा माईक बंद करा, त्यांचा ऑडिओ तरी चालू आहे का नाही, म्यूट करा, सगळ्यांना म्यूट करा, म्यूट केलेलं होतं आणि एका दोघांना होस्ट करा कोणाला तरी. बर बर बर, ते नेहमी मध्ये मध्ये डिस्टर्बच करणार कोण ना कोण, आणि 1-2-3 जणांना कोणाला तरी होस्ट करा, म्हणजे तुम्हाला सूचना देण्यासाठी. कुठे गेले हे, बर ठीक आहे, सगळ्यांनी म्यूट करून घ्या स्वतःला, आणि मी तर म्यूट करतोच खरं, पण तुम्हाला अचानक मधनं कोणाला बोलायचं असेल तर ते बोलू शकतात, त्यामुळे ते मी ओपन केलेलं होतं. पण असं जेन्युइन प्रॉब्लेम असू शकतो एखाद्या वेळेस, होऊ शकतो त्यावेळेस. ठीक आहे, नदाफ मॅडम, रोशाली मॅडम आणि काकडे सरांना मी काय करतो, मेक होस्ट. येस सर, मी लॅपटॉप आणि मोबाईल वरून पण आहे, त्याच्यामुळे एकावरच करा. काकडे सरांना एक करतो, ठीक आहे, एकच करूया सध्या आपण. क्लेम होस्ट तुम्ही, आता तुम्ही होस्ट झालाय मॅडम, बर का, असू दे तुम्ही होस्ट आहे, चला काय प्रॉब्लेम नाही. आता पहा,
चुकून म्यूट करायचं राहिलं होतं. ठीक आहे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता पहा यामध्ये याला काय केलं आपण, थोडंसं याची ट्रान्सपरन्सी कमी केली आणि याला इथं व्हाईट ठेवलेलं आहे. थोडस अजून थोडस असं करा व्हाईट, म्हणजे इकडे आतमध्ये सरकवा थोडस राईट, आणि याला थोडस अजून इंटेन्सिटी याची कमी करावी लागेल, म्हणजे ते एकातच असल्यासारखं वाटेल थोडस. याची इंटेन्सिटी रूम मध्ये गेल्यानंतर कुठे ऑप्शन आहे सर? काय काय काय, मी पीपीटी ओपन केली, होम मध्ये क्लिक केले तुमच्या सारखंच, आणि उजव्या साईडला फॉर्मॅट बॅकग्राऊंड जे आले का ते कुठे येतं ते तुम्ही काय करायचं माहिती का सर? राईट क्लिक करायचे स्लाइडला. कोण नाव काय आपलं? हा धर्मेश सर बोलतोय. अच्छा, नवीन मध्ये आहेत का तुम्ही? आता पहिल्यांदा बॅच मध्ये आहेत का? हा पहिल्याच बॅच मध्ये. ठीक आहे, राईट क्लिक करा. हा केलं सर. आणि फॉर्मॅट बॅकग्राऊंड मध्ये जावा. हा सर आला. आता पहा डाऊट सॉल्व्हिंग सेशन मध्ये एक ना आपण प्रॅक्टिकली तुम्हाला एक एक स्टेप वाईज तिथे जात असतो. सध्या तुम्ही विचारू शकता, बट स्टेप वाईज प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला मी जी करतोय त्या पद्धतीनं करून घ्या. ठीक आहे, त्यात काय राहिलेलं असेल स्टेप तर लिहून घ्या, ही स्टेप मला समजली नाही वगैरे, तर ते आपण पुन्हा एकदा करून दाखवू नंतर. ठीक आहे, ओके सर. आता पहा हे हा जो बॅकग्राऊंड आहे की नाही, हाच बॅकग्राऊंड सूर्याला सुद्धा द्यायचा आहे आपल्याला. हा थोडस हा जो कलर ना तो जवळ घ्यायचा, अजून अजून जवळ घ्या, कारण सूर्य यामध्ये डुबवायचा आहे आपल्याला. बरोबर आहे. आता सूर्य कसा काढायचा, म्हणजे असं पहाटेचा सूर्य काढायचा आहे, तर इथं इन्सर्ट इन्सर्ट मध्ये जाऊन आपण काय करणार आहे, हा शेप घेणार आहे ॲज युजल, आणि आपण हा ओहल घेणार आहे. ओहल घेऊन नॉर्मली असे ड्रॉ करायची, लेफ्ट म्हणजे टॉप लेफ्ट टू राईट बॉटम. ठीक आहे, आणि शेप आउटलाईनला नो आउटलाईन करून टाकायची. ठीक आहे, आता याला मला बॅकग्राऊंड द्यायचा आहे, तो पाठीमागचा बॅकग्राऊंड आहे तोच. त्यामुळे शेवटी जो ग्रेडियंट तुम्ही क्रिएट केलेला असेल, शेवटचा जो ग्रेडियंट तुम्ही क्रिएट केलेला असेल, तोच ग्रेडियंट या सूर्याला सुद्धा जाणार आहे. ठीक आहे, तुम्हाला किती पाहिजे, इथपर्यंत आल्यावर कुठपर्यंत दिसेल, इथपर्यंत दिसेल, तर हे जवळजवळ निम्म्या स्लाइडपर्यंत जायला लागला आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपण काय करूया, असं थोडासा रेग्युलर साईजचा घ्यायचा. ठीक आहे, आता त्यानंतर याला राईट क्लिक करायचं, त्या शेपला राईट क्लिक करायचं, आणि शेपला राईट क्लिक करून काय करणार आहात तुम्ही, फॉर्मॅट शेपला जाणार आहात. फॉर्मॅट शेप, आता फॉर्मॅट शेप आलेलं आहे बघा, इथे दिसत आहे फॉर्मॅट शेप दिसत आहे. आता इथं त्याच्यामध्ये ग्रेडियंटला ज्या क्षणी तुम्ही क्लिक कराल, त्या क्षणी हा जो कलर आहे सुरुवातीचा, शेवटचा जो ग्रेडियंट दिलेला होता, तो ग्रेडियंट तो स्टोअर असतो मेमरीमध्ये त्याच्या, त्यामुळे त्याला घ्यायचा. आणि आता एकदम कडेला बी ठेवू नका, एकदम हिथं बी ठेवू नका, मध्ये बी ठेवू नका, थोडस असं हिथनं सुरुवात करायची आपल्याला. आता ज्यावेळेस तुम्ही याला खाली टाकाल, आता हा शेवटचा जो आहे की ना, शेवटचा थोडासा गडद करून घ्या, ट्रान्सपरंट केलं ना आपण, ते थोडासा ट्रान्सपरंट त्याची कमी करा, जेणेकरून हा राईट जास्त बी करू नका. अजून थोडं करूया आपण, तर 9% आहे ना, तर ते तुम्ही काय करतो 7% करूया आणि एंटर, जेणेकरून खालचा भाग दिसला नाही पाहिजे, असं थोडंसं करायचं आपल्याला. 7% 11% करा, 11% 12% ट्रान्सपरन्सी कमीच करायची आहे आपल्याला, 3%. आता तुम्ही म्हणाल की पूर्ण ट्रान्सपरन्सी का काढायची नाही, मग ही एकात असल्यासारखं दिसत नाही, हे वेगळी पट्टी दिसायला लागली का नाही? जेवढी ट्रान्सपरन्सी कमी कराल तुम्ही, तेवढी वेगळी पट्टी दिसायला लागेल, ते कलरची कलरच्या पट्ट्या नाही दिसल्या पाहिजेत, मिक्स दिसले पाहिजे. त्यामुळे अजून थोडी वाढवतो. हा ठीक आहे, आता आता दिसला का वरचा जो हा कलर आहे का नाही, तो या कलर मधूनच असा आलाय असं दिसलं पाहिजे, त्यामुळे तर ते त्यामुळे तर ते ग्रेडियंट तयार होईल. ठीक आहे, मग आता पुढे काय करायचं आपल्याला, ह्याला वर आणायचंय, हळूहळू हळूहळू वर आणायचंय. तर हळूहळू वर कसं आणणार आपण, ज्यावेळेस तुम्ही फ्लाईंगचा इफेक्ट द्याल अॅनिमेशन मध्ये, तर ते वर स्लाइडच्या बाहेर जाईल, परंतु स्लाइडच्या आतमध्येच ठेवायचं आहे आपल्याला. तर जुने लोक सांगू शकाल का मला की मला हितनं आणून हितपर्यंतच टेकवायचं आहे, हितनं हितपर्यंत टेकवायचं आहे, ओके, तर मला कोणता इफेक्ट वापरावा लागेल? पाथ. पाथ, व्हेरी गुड, मोशन पाथ. मोशन पाथ वापरायचा आपल्याला. आता अॅनिमेशन मध्ये जाऊन सगळ्यात शेवटी जायचं. बघा अॅनिमेशनचा जे काही चार मेजर हेडिंग्स आहेत, हा पहिला वाला एंट्रान्स, त्याच्यामध्ये नाही जायचं. एम्फॅसिस, त्याच्यामध्ये नाही जायचं.
एक्झिट त्याच्यामध्ये नाही जायचं. हा बघा इथं हा हा जो स्क्रोल बार आहे ना तो इथपर्यंत संपतोय इथं, बरोबर आहे. त्याला खाली ओढायचं थोडासा. आणि चौथा आहे इथं मोशन पाथ. मोशन पाथ मध्ये या लाईन्स वर जायचं. तर सूर्य सूर्यास्त होतो इथं, सूर्योदय करायचा आपल्याला, बरोबर आहे. त्यामुळे त्याची ओरिजिन लक्षात घ्या. थोडस स्लाइड जर मी झूम केली थोडं पट्टी वगैरे घेतो मी आणि याला बाजूला करतो थोडस इकडे घेतो, ठीक आहे. आता हे खाली जात आहे. आता जे तुम्हाला इथं ग्रीन डॉट दिसत असेल बघा, हा जो ग्रीन आहे ओके, आणि इथं जे रेड आहे खाली, तर ग्रीन म्हणजे काय असतं? ओरिजिन असते का डेस्टिनेशन असते? ओरिजिन असते का डेस्टिनेशन असते? ओरिजिन ओरिजिन असते ओके. आणि डेस्टिनेशन म्हणजे काय आहे त्याच्यावरच कळतं तुम्हाला खाली कुठे गेलंय. मग डेस्टिनेशन तुम्हाला कुठे पाहिजे? वर पाहिजे. आता इकडे तुम्ही ज्या वेळेस असं कराल याला असं 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 थोडस इकडे तिकडे जाऊ शकतं, ते तिरक बिरक जाऊ शकतं. आता मी सरळ घेतो, माझा थोडासा हात बसलाय म्हणून. पण तुम्ही काय करायचं, आता ही जी डिरेक्शन आहे ते रिव्हर्स करायची. इथनं इथं डाऊन आहे ना, इथं अप करायचं. काय करायचं? अप म्हणजे काय होईल? वर होईल. पण इथपर्यंतच त्याची काय आहे डिरेक्शन किंवा त्याची जी मजल आहे ती इथपर्यंतच आहे. त्याची मजल आपल्याला वाढवायची आहे. आता तुम्ही काय करणार आहात, थोडस मी झूम करतो, याला असं धरायचं, त्याला सिलेक्ट करा, अगोदर अॅनिमेशनला सिलेक्ट करा की हे तुम्ही इथपर्यंत आहे की नाही. मग या रेडला तुम्ही सरळ घेऊन जाणार आहात वर. कुठपर्यंत? इथपर्यंत. तर या पांढऱ्यामध्ये आहे की नाही ते दिसणार नाही, बरोबर आहे. पण आपण खालचं पुढचं सगळंच बॅकग्राऊंड बदलतोय आपण, बरोबर आहे. त्याला इथं दिसलं पाहिजे, इथं हा जो पिवळा कलर आहे ना वरचा तो इथं दिसला पाहिजे. आणि खाली त्याचा प्रकाशानं हा सगळी जी गडद पहाट होती ओके किंवा जे वातावरण होतं ते सगळं काय होणार आहे? व्हाईट होणार आहे, ठीक आहे. तर मी काय करणार आहे या वेळेस आता, ठीक आहे. ओरिजिन वगैरे बऱ्याच जणांनी उत्तर दिलेले तिथं. आता त्यासाठी मी घेणार आहे रेक्टॅंगल, आहे इन्सर्ट आणि रेक्टॅंगल. हे रेक्टॅंगल ओव्हल काय कमाल करू शकतात हे पाठीमागच्या दोन बॅचना अनुभवलेलं आहे. आता हा स्क्वेअर वाला रेक्टॅंगल घेतो आपण, चारही बाजूनं सेम असल्या आणि ते सगळ्या स्लाइड आपल्याला काय करायची अशी फुल करून घ्यायची, ड्रॅग करून काय करायचं आहे, फुल करून घ्यायची आहे. आणि हा रेक्टॅंगल आला, या रेक्टॅंगलला शेप आउटलाईन काय काढायची आपल्याला? नो आउटलाईन करायची आहे, बरोबर आहे. आणि याला काय करायचं आहे तुम्हाला? वरच ठेवा याला, चालते सध्या ओके. परत आपल्याला बॅकला त्याला पाठवायचं आहे. आता तुम्ही याला शेप म्हणजे शेप फिल करू शकता इथनं किंवा तुम्ही याच्यावर राईट क्लिक करून फॉर्मॅट शेपला जावा. शेप फिल पेक्षा राईट क्लिक करूनच जावा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला ही जी बाजूची जी विंडो आहे, बरोबर आहे की नाही, ती ओपन होईल इथं. आणि ग्रेडियंट फिल करा. आता तो त्यात तो शेवटचा वाला कलर घ्यायचा. आपल्याला हे पूर्ण डिस्टर्ब करायचं आता. आणि हा कलर एकदा पुन्हा एकदा घ्या. आणि याचे जे दोन आहेत का नाही, हे हा जो आहे तो एक डिलीट करा. एक स्टॉप, चार स्टॉप आहेत ना, कुठला भी एक स्टॉप डिलीट करा. हे मधले युजली डिलीट करा, मधल्या दोन पैकी कोणताही एक. तीन ठेवायचे आपल्याला असे, बरोबर आहे. मध्ये पूर्ण काय करायचं आहे? पांढरं करायचं आहे. इथं बी काय करायचं? म्हणजे 60 ला ठेवा, 0 60 आणि 100 असं घेणं ठेवा. 60 0 60 आणि 100. खाली काय करायचं आहे? इथं पांढरंच करा आणि मध्ये काय करा? पिवळा करायचा. हा वाला कलर घ्यायचा बघा, हा वाला. त्याची ट्रान्सपरन्सी 0 करून टाकायची. ट्रान्सपरन्सी काय करायची? 100 म्हणजे थोडक्यात पुढे वाढवायची म्हणजे 100% ट्रान्सपरन्सी करून घ्यायची. तुम्ही म्हणाल पांढरंच होणार आहे, पण तरी त्याचे शेड्स दिसणार आहेत तुम्हाला, ठीक आहे. आणि वर जो आहे का नाही तो पिवळा कलर घ्यायचा आणि त्याची ट्रान्सपरन्सी 0 करून टाकायची, म्हणजे 100 करायची ओके. आता हा जो भाग राहिलेला आहे का नाही त्याचा ब्राईटनेस थोडासा कमी करायचा. बघा ब्राईटनेस कडे तुम्ही जात नाही, कमी केल्यावर त्या पद्धतीनं हा मधला कलर कोणता तो पहा. इथं बघा हा जो आहे का नाही तुम्हाला वेगळ्या याच्यावरती घेऊन दाखवतो की कसे आपले झालेले आहेत ग्रेडियंट्स, कसे क्रिएट झालेले आहेत. आता हा जो पिवळा आहे का नाही
तो तुम्हाला या एंडला घ्यायचा आहे आणि हा जो पांढरा आहे तो या एंडला घ्यायचा आहे. हा पिवळा इथे घेतला तुम्ही, ठीक आहे. आणि त्याची ट्रान्सपरन्सी थोडीशी काय करायची आहे, थोडी अजून कमी करा. वरच्या बाजूला पिवळा हित आहे आणि खालच्या बाजूला पांढरा हित आहे, ठीक आहे. बट ओके फाईन, वरच्या बाजूला येलो घेतलेला आहे आपण आणि थोडीसे ट्रान्सपरन्सी त्याची काय केली आपण 50% वगैरे अशी ठेवायची, 40 ते 50% मध्ये. बस एवढंच करायचं आहे. आणि खालची पहाट म्हणजे सकाळ झालेली आहे, सकाळ, ओके, असं दाखवायचंय तुम्हाला, बरोबर आहे का ना. हा पांढरा खालचा खालचा आहे बघा, इथं हा हित आहे, बरोबर आहे, आणि हा इथं आहे असं, ठीक आहे, असं ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमचं सकाळ झालेली तिथं दिसेल. तर याला काय करू, इथं कट करतो इथं आणि इथं पेस्ट करतो, बरोबर आहे. सध्या तुम्हाला हे दिसणार नाही, म्हणजे असं टेबल जो आहे आपल्याला तो नंतरच दिसणार आहे, बरोबर आहे का नाही. सेंड टू बॅक करा आणि या सूर्याला काय करा, ब्रिंग टू फ्रंट करा सध्या, ठीक आहे. आणि याला डिरेक्शन तुम्ही दिलेली आहे, ॲनिमेशन मध्ये जाऊन चेक करा की हे जे सूर्य आहे त्याची डिरेक्शन कशी आहे, इथं इथपर्यंत आहे, याला सिलेक्ट करा, बरोबर ते वरपर्यंत पोहोचलेला आहे. एकदा चेक करू शकता आपण सूर्य कुठून कसा जातोय तो, ठीक आहे. आता वरच्या रेक्टॅंगल वरच दिसेल तो, गडद्यामध्ये दिसणार नाही. क्लिक करा, हा एवढ्या स्पीडनं जातोय, सूर्योदय काय असा होत नाही. आता तुम्हाला हळूहळू हळूहळू तो होतो, बरोबर आहे. आता ड्युरेशन जे वाढवायचंय तुम्हाला, ड्युरेशन ते 2 च्या जागी तर 15% वाढवा आणि चेक करा, चेक करत राहायचं. हा दिस इज द स्पीड, एकदम हळूहळू हळू गेला पाहिजे तो. तुम्ही म्हणाल की खूपच हळू आहे, तसंही नसतं ते, असंच असतं, जसं असतं तसं दाखवायचं, ओके. एकतर तुमचा इंट्रो जो आहे तो काहीतरी असा काय असला पाहिजे, उत्सुकता असली पाहिजे की पुढे काय होणार आहे, बरोबर आहे. त्यातनं सुद्धा क्रिएटिव्हिटी दिसली पाहिजे. आणि हिथं फास्ट करून उपयोग नाही, फास्टची बी मी तुम्हाला दाखवणार आहे इंट्रोज, फास्टची एक दाखवणार, स्लोची एक दाखवणार, मॉडरेट जायचं नाही. एकतर एकदम असं थोडस आर्टिस्टिक वाटलं पाहिजे. आता पहा, आता हे जे 15 सेकंदाचं आपण टाकलेलं आहे आणि वरचा जो टेबल आहे, बरोबर आहे का नाही, म्हणजे सॉरी रेक्टॅंगल आहे, हे रेक्टॅंगल मध्ये ते दिसतंय, रेक्टॅंगल मध्ये नाही दिसलं पाहिजे ते, असं दिसलं पाहिजे ना, बरोबर आहे का नाही. परत हळूहळू ते चेंज झालं पाहिजे. आता याला बाहेर ठेवून एकदा फुल स्क्रीन करून दाखवतो, बाहेर ठेवून क्लिक क्लिक करा, ते चालू होईल. पण आता स्मूथ स्टार्ट तो घेतोय आणि स्मूथ एंड घेतोय, तो एक काढून टाकायचा तुम्हाला मोशन पाथ मध्ये. स्मूथ स्टार्ट आणि स्मूथ एंड नकोय. आता सूर्य उगवला तरी सुद्धा आजूबाजूचं वातावरण तसंच राहतंय, आजूबाजूचं वातावरण तसंच राहतंय, ते वातावरण बदलणं गरजेचं आहे. कोणाचा काय प्रश्न येतो, सूर्य उगवल्यानंतर आकार लहान होत जातो, बर, ते आकार लहान सुद्धा तुम्ही करू शकताय, त्यासाठी वेगळा अॅनिमेशन तुम्हाला द्यावं लागेल. आता अॅनिमेशन पेन मध्ये जायचं, ओके, म्हणजे याची जी सेटिंग आहे, या अॅनिमेशनची सेटिंग तुम्हाला बदलता येते. या उलट्या त्रिकोणाला जायचं आणि काय करायचं, इफेक्ट ऑप्शन मध्ये जायचं आणि हा जो स्मूथ एंड आहे तो काढून टाकायचा आणि जो स्मूथ स्टार्ट आहे तो सुद्धा काढून टाकायचा, जेणेकरून आता डायरेक्ट फुल स्क्रीन केल्या केल्या ते सुरू होईल. आता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेला असं तो जर म्हणजे असं तो हे होणार नाही, ठीक आहे, असं. आता वातावरण चेंज झालं पाहिजे त्यासाठी काय करायचं, हा जेवढ्या सेकंदात तिकडे वर जातोय तेवढ्याच सेकंदात हा आला पाहिजे. तर याला द्यायचं आहे तुम्हाला फेड इफेक्ट. काय द्यायचा आहे, फेड. अॅनिमेशन मध्ये हा फेड इफेक्ट द्यायचा, बरोबर आहे, या रेक्टॅंगलला, बरं का, रेक्टॅंगलला फेड इफेक्ट द्यायचा आहे. पाठीमागचा बॅकग्राऊंड तर स्टॅटिकच आहे, बरोबर आहे. आणि फक्त काय करायचं, आता याचा जो स्पीड आहे तो 0.050 च्या जागी काय करायचं तुम्हाला, तेवढाच घ्यायचा जेवढा आपण सूर्यवर पोहोचेपर्यंत घेतलेला आहे, म्हणजे किती, 15.00 घ्यायचं, ओके. आणि हे जे दोन आहेत इफेक्ट, हे एकमेकां म्हणजे असं क्लिकवर झालं नाही पाहिजे, ते
कारण सूर्य वर जात असतानाच हा ओहल म्हणजे आपला सूर्य आहे, हा ओहल म्हणजे हा जो सूर्य आहे तो वर जात असतानाच बॅकग्राऊंड हा फेड इफेक्ट न आला पाहिजे, याचा हा रेक्टॅंगल जो आहे हा जो रेक्टॅंगल आहे त्याच वेळेस आला पाहिजे. तर मी काय करायला पाहिजे जुनी माणसं सांगा. विथ प्रिव्हियस. विथ प्रिव्हियस करायचं आता मला, ठीक आहे. तर विथ प्रिव्हियस मला करायचं आहे तर मी काय करणार, या हा इफेक्ट याच्या बरोबर आला पाहिजे, हा वाला बरोबर आहे. हे पिक्चर आहे आता, रेक्टॅंगल म्हणजे एक पिक्चर आहे आता सध्या त्यांच्यासाठी. तर आपण उलटा त्रिकोण घेणार आणि इफेक्ट ऑप्शन मध्ये म्हणजे हिथं जे आहे स्टार्ट विथ प्रिव्हियस, ओके. इफेक्ट ऑप्शन मध्ये पहिल्यांदा गेलं त्याच्यावर स्टार्ट आफ्टर प्रिव्हियस, त्याच्यावर स्टार्ट विथ प्रिव्हियस इथे क्लिक करायचं, बरोबर आहे. तर आता चेक करा की आपलं काय राहिलेलं आहे. अजून पहिल्यांदा हे डार्क मधलंच वातावरण येईल, क्लिक करतो. हे हळूहळू हळूहळू हळू वर चाललंय आणि हळूहळू खालचा लाल कलर निघून गेला 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 तो गेला. पिवळा कलर सुद्धा पांढरा होत जातोय, पांढरा होत जातोय, पांढरा होत जातोय. हा काय आलेला आहे, रेक्टॅंगल आलेला आहे. आता याची हा जो वरचा रेक्टॅंगल आहे का नाही, तो रेक्टॅंगल आपल्याला खालून पूर्ण पांढरा करून घ्यावा लागेल आता, ठीक आहे. म्हणजे पाठीमागे ट्रान्सपरन्सी जी खालची आपण कमी केली ती का नाही, ट्रान्सपरन्सी जास्त कमी जर केली तुम्ही तर पाठीमागचा बॅकग्राऊंड तुम्हाला दिसू लागेल, ठीक आहे. तर हे डोंट्स म्हणजे तुम्हाला मी सांगत असताना डूज आणि डोंट्स दोन्ही सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आता इथं थोडस सायमल्टेनियसली तुम्ही चेक करून बघू शकता. सायमल्टेनियसली चेक करा, ठीक आहे. हा जो कलर आहे तो कमी करा, त्यांना पाठीमागचा लास्ट जो वेळेस घेतलेला आहे हा कमी करा आणि हा जो आहे तो व्हाईट ठेवा, वरचा पिवळा ठेवा, ठीक आहे. आणि ट्रान्सपरन्सी जी एक ना ट्रान्सपरन्सी बघा, इथे दोन्ही तुम्हाला पांढरे पांढरे दिसतील. पांढरे मध्ये एखादा घेतला तरी घेऊ शकता तुम्ही, पांढरावाला घेऊ शकता, ठीक आहे. आणि ते त्याला इकडे सरकवू शकता. जर मी तुम्हाला माझे जर तुम्ही बघितले तीन इफेक्ट हे रेक्टॅंगलचे, रेक्टॅंगलचे जर तुम्ही बघितले, हे हा रेक्टॅंगल आहे सपोज, तर तुम्हाला हे असं दिसतंय खरं, पण त्याला मी तीन कलर वेगवेगळे दिलेले आहेत, ओके. याला जर मी राईट क्लिक केलं आणि फॉर्मॅट शेपमध्ये गेलो तरी तर तिन्ही कलरला व्हाईट कलर तुम्हाला दिसतोय, ठीक आहे. इथं 60% हे तर बघा ट्रान्सपरन्सी याची 100% केलेली आहे. हा कोणता कलर होता माहिती आहे, याला हा शेप आहे बरोबर आहे. या शेपला आपण काय केलेलं आहे, फॉर्मॅट शेप केलेला आहे आणि हा कलरची ट्रान्सपरन्सी ब्राईटनेस सुद्धा 100% मी कमी केलेला आहे. याची ट्रान्सपरन्सी कमी पहिल्यासारखी करतो आणि हा सुद्धा पहिल्यासारखा करतो. हे बघा असा इफेक्ट आहे, म्हणजे सूर्य तिथं गेल्यानंतर. या स्लाइडवरच दाखवतो ना मी तुम्हाला, दुसऱ्या स्लाइडवरच दाखवतो, सॉरी पहिल्या स्लाइडवरच दाखवतो. पहिल्या स्लाइडवरचा हा रेक्टॅंगल आहे बरोबर आहे, त्याला फॉर्मॅट शेप केलं. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ट्रान्सपरन्सी काढून टाकतो, ब्राईटनेस सुद्धा काढून टाकतो, असा कलर समथिंग त्याला तो तसा केलेला आहे बरोबर आहे, ठीक आहे. तर आता आपण याच्यावर जाऊया. आता हा सेट झालेला आहे आपला कलर, खाली आता पांढरा आलेला आहे जवळजवळ. आता पुन्हा एकदा चेक करा, त्याला वर करा. हळूहळू वातावरण बदलत चाललंय, बदलत चाललंय, बदलत चाललंय, बदलत चाललंय, बदलत चाललंय. आणि बदललं म्हणजे खालचा जो डार्क होता तो तुम्ही डार्क बदललेला आहे पूर्ण. आणि वर काय आलं, वर जो पिवळा कलर होता सूर्याचा तो वर भी पिवळा चाललेला आहे. तुम्ही एक चेंज करू शकता की दाखवण्यासाठी हा खालचा खूप डार्क करा, खूप डार्क करा तरी चालेल. कळलं का नाही, म्हणजे चेंजेस तरी कळतील की काय होत आहे, बरोबर आहे का नाही. तुम्हाला काय करावं लागेल, हा असा डार्क केला तरी चालेल. ब्राईटनेस बघा, हा हा कलर घ्या, त्याचा ब्राईटनेस अजून वाढवा, ठीक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही इथे सूर्य ठेवला, अशा बॅकग्राऊंडच्या वेळेस बॅकग्राऊंड मध्ये जर तुम्ही इथे सूर्य ठेवला बरोबर आहे, परत त्याच्यावर काय ठेवलं, इथं हा रेक्टॅंगल ठेवला वरच्या बाजूलाच,
ओके तर वातावरण बदलताना पूर्ण दिसणार आहे. गडदच पूर्ण काय झालं, फिकट झालं. गडदच काय झालं, फिकट. आणि सूर्य बी त्या थोडासा आपल्याला काय करावं लागेल, सूर्याचा कलर डार्क करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हा बॅकग्राऊंड चेंज करताय त्या बॅकग्राऊंडला चेंज होत असताना सुद्धा कलर तुम्हाला तो सूर्याचा बरोबर सेट करायचा आहे. ठीक आहे, तर याला काय करा अगोदर, सूर्याला ब्रिंग टू फ्रंट करा अगोदर. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ब्रिंग टू फ्रंट करा आणि एकदा चेक करा की सूर्य वर याच्यामध्ये दिसण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला. तर सूर्याचा जो वरचा जो तुम्ही दिला होता ग्रेडियंट तो थोडासा डार्क करा. बरोबर आहे, फॉर्मॅट शेप मध्ये जावा. हा वरचा कलर कोणता आहे, हा पांढरा आहे, तो थोडासा काय करा, पिवळावाला घ्या आणि त्याला डार्क करा. म्हणजे त्याला त्याची ट्रान्सपरन्सी वगैरे काही कमी करू नका. परंतु या रेक्टॅंगलचा जो पिवळा कलर आहे त्याची ट्रान्सपरन्सी अजून तुम्ही या कलरची थोडीशी अजून कमी करू शकता. पण थोडा पिवळा शेड तिथे दिसणं गरजेचं आहेच. कमी करा, झिरोच केलेले आहे आपण, ब्राईटनेस वाढवलेला आहे का नाही तो थोडासा अजून कमी करा. एवढा कमी करा, थोडीशी शेड दिसली पाहिजे पिवळ्याची. दिसते का शेड पिवळ्याची शेड तुम्हाला, का नाही दिसत? मला जवळून दिसते, तुम्हाला दिसते ना तिथं, दिसते का नाही वर पिवळ? हो दिसते सर. येस येस, ठीक आहे. तर आता याला काय करतो, फुल स्क्रीन करतो आणि याला क्लिक करतो. वातावरण गडदचं काय झालं, पूर्ण फिकट 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 होत चाललं. आता याला आपण गडद केला आणि वरचा पिवळा आणि खालचा झाला, दिवस उगवला, दिवस उगवला, सूर्य उगवला, दिवस उगवला. बरोबर आहे, या पद्धतीनं वरचा जो पिवळसरपणा आहे आणि खालचा जो पांढरेपणा आहे हे दिवसाचं प्रतीक आहे आणि सूर्य भी थोडा गडद झालाय आपल्याला चांगल्यापैकी. तर पहा, या पद्धतीनं हा बॅकग्राऊंड आपण हा हितपर्यंत आल्यानंतर आपला लोगो सुद्धा इथं आला पाहिजे. तर लोगो टेंटेटिव्ह जर तुम्हाला तयार करायचा असेल हितच, आता लोगो मी माझा आणण्यापेक्षा नवीन लोकांसाठी सुद्धा जर तुम्हाला लोगो इन्स्टंट लोगो बनवायचा आहे तर तुम्ही काय करू शकता, सिम्पली तुमचं एक ओहोल घ्या, दोन ओहोल घ्या, हा एक ओहोल घ्या. बरोबर आहे, कारण युजली गोल असे लोगो असतात, परंतु ज्यावेळेस तुम्ही ॲपचा निवडता त्यावेळेस तो रेक्टॅंग्युलर स्क्वेअरवाला करायचा असतो. तसं तसं ही तुम्ही करू शकता, परंतु आपण युट्यूबच्या चॅनलला आपल्या प्रत्येक व्हिडिओजला तिथं दिसला पाहिजे तो गोल लोगो. बरोबर आहे, त्यामुळे असे दोन तुम्ही काय करू शकता, लोगो घेऊ शकता, म्हणजे सॉरी ओहोल घेऊ शकता. ठीक आहे, आणि हा जो मधला जो आहे मधला, त्याला तुम्ही काय करायचं, शेप आउटलाईन न काढता शेप फील त्याचं काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे किंवा पांढरा करू शकता तुम्ही. मग जेणेकरून काय होईल, ही आउटलाईन दिसेल. बरोबर आहे, फक्त सगळ्या बाजूने सेम सेम घ्या. आता एक शॉर्ट ट्रिक सांगतो, आता मी मला थोडीशी सवय आहे म्हणून मी असंही करू शकतो. काय करू शकतो, रिंग अशी बनवू शकतो. ठीक आहे, पण तुम्हाला जर बरोबर सेंटरला घेता नाही आलं तर काय करायचं माहितीये का, हा शेप घ्यायचा, ओव्हल शेप घ्यायचा आणि कंट्रोल आणि शिफ्ट प्रेस करायचं. काय करायचं, कंट्रोल आणि शिफ्ट, आणि हा वाढवायचा असा. बरोबर आहे, तसंच परत एकदा काय करायचं, इन्सर्ट आणि ओहोल घ्यायचा आणि याला काय करायचं, सेंटरला एक करायचं आणि मिडलला एक करायचं. मग हा घेतला मी सेंटर. आता ते कसं करायचं, इथनं दाखवतो नवीन लोकांना. फॉर्मॅटमध्ये आपण गेलो, ओके, या शेपला सिलेक्ट केल्यानंतर फॉर्मॅटमध्ये जायचं. शेपला काय करायचं, सिलेक्ट करायचं आणि फॉर्मॅटमध्ये जायचं आणि परत अलाईनमध्ये जायचं आणि तिथं काय करायचं, अलाईन मिडल आणि अलाईन सेंटर, म्हणजे बरोबर सेंटरला आलेला आहे. सेंटरला आलंय की नाही हे अजून रिचेक करण्यासाठी काय करणार, तुम्ही व्ह्यू मध्ये जाणार आहे आणि व्ह्यू मध्ये ग्रीड गाईड्स घेणार आहे, गाईड्स. ओके, म्हणजे हे मिडल मध्ये असं मिडल आणि सेंटर मध्ये असं सेंटर, सेंटरला बी घेतलं आणि मिडलला बी घेतलं. ओके, आणि परत एकदा काय करायचंय, तुम्हाला इन्सर्ट मध्ये जायचं, शेप मध्ये जायचं, ओव्हललाच फक्त सिलेक्ट करायचं, लगेच ड्रॉ करायचं नाही. ड्रॉ करण्या अगोदर कंट्रोल आणि शिफ्ट प्रेस करायचं, कंट्रोल आणि शिफ्ट,
आणि ते इथं ड्रॅग करायचं असं लाईक धिस, तर ते बरोबर काय घेणार आहे, डिस्टन्स घेणार आहे. याला फक्त काय करायचं, सेंटर आणि मिडल करून घ्या याला सुद्धा. आणि परत त्याचा शेप फील आपण पांढरा केला, बरोबर आहे. आता याच्यामध्ये समथिंग तुम्ही नाव टाका, ओके, किंवा हे जे आहे याची आउटलाईन जी आहे ना ती थोडीशी थिक करू शकता तुम्ही, चार पॉईंटची. याचा जो कलर आहे आउटलाईनचा तो तुम्ही इथं रेड करू शकता. त्यानंतर ही वरची जी आउटलाईन आहे ती थिक करा, ते तुम्ही साडेचार केली. आणि याची आउटलाईन कशी केली तुम्ही, आउटलाईनला जाऊ, शेपला नाही, शेप आउटलाईनला. वरच्याला कोणता कलर द्यायचा आहे तो द्या, ओके, पर्पल वाला दिला. आणि हे जो याला जो कलर द्याल तुम्ही, ओके, याला तर तो कलर त्याला बसेल, बरोबर. जसं ब्लॅक दिला तर ब्लॅक होईल. सपोज आपण हे कलर घेतलेले एक पर्पल, आणि पर्पल ही हा जो ओव्हल आहे त्या ओव्हलला कलर कसा दिलाय आपण, ओव्हलला कलर दिलाय ब्लॅक आणि आउटलाईन दिली पर्पल. याला काय केलंय, ओव्हलला जो कलर आहे तो आपण पांढरा दिलाय आणि आउटलाईन कशी दिली, रेड, ठीक आहे. आता याच्यामध्ये नाव टाकून घ्यायचंय तुम्हाला, असं गोल नाव टाकून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता इथं सपोज तुमचं काही नाव असेल तर कोणाकोणाचे चॅनल आहे तिथं, ज्ञान सखा असं काहीतरी कोणाचं नाव आहे, कोणाचं आहे बरं ते ज्ञान सखा माहित आहे का उपस्थितांपैकी, राहुल मॅडम, राहुल मॅडमचं आहे, ठीक आहे. ज्ञान सखा एज्युकेशन आपण म्हणूया सध्या, ज्ञान सखा एज्युकेशन. आता याला तुम्ही एक एक लेटर घेऊन सुद्धा करू शकताय, परंतु आता आपल्याला थोडस डील करावं लागतं त्याच्याशी. डील बघा काय काय जण मला म्हणतात तिथं, माझे कॉलेजमधले माझे मित्र जे आहेत शिक्षक मित्र माझे, ते काय म्हणतात, एक एक घेतल्यानंतर चांगलं असं गोल येतं, पण ते म्हणतात खेळत बसावं लागतं. मला हा शब्द बिलकुल आवडत नाही, खेळत आपण बसतच नाही, हे डील करणे म्हणतो आपण याला. काय म्हणतो आपण, डील करणे. आपल्याला राग आला पाहिजे या गोष्टीचा, ओके. तर पहा याच्याशी आपण किती डील करतोय माहितीये का, प्रत्येक लेटरशी, प्रत्येक शेपशी, प्रत्येक त्या स्लाइड बॅकग्राऊंड वगैरे काय काय करावं लागतं ते आपल्याला माहित आहे. आता हे तर याला काय करायचं, याला सिलेक्ट करायचं. याला सिलेक्ट केलं, फॉर्मॅटमध्ये गेला तुम्ही, टेक्स्ट इफेक्ट मध्ये गेला, टेक्स्ट इफेक्ट, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये कशामध्ये जायचं, एबीसी ट्रान्सफॉर्म मध्ये जायचं, शेवटी जायचं एबीसी ट्रान्सफॉर्म. आणि ते आर्क मध्ये जायचं, आर्क, ठीक आहे. हे आर्क मध्ये गेल्यानंतर आता इथं हे व्हाईट करूया अगोदर लेटर्स थोडेसे, किंवा बरं व्हाईट करून पिवळ्यामध्ये दिसतंय का बघा, सॉरी शेप फिल मध्ये आहे आपण. आपल्याला काय करायचं, होम मध्ये जाऊन ए मध्ये जाऊन व्हाईट करून घ्यायची आहे. आता बघा हे असं दिसतंय का नाही, ते गोल दिसलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. त्यासाठी काय करणार, याला थोडस वाढवायचं, याला थोडस कमी करायचं, परत थोडस वाढवायचं, परत कमी करायचं, परत इकडनं थोडस वाढवायचं, परत थोडं कमी करायचं. आता काय करायचं, इकडनं वाढवायचं, कमी करायचं. याला आतमध्ये घ्या, अजून आतमध्ये घ्या, याला इकडे घ्या, याला आत वरण खाली प्रेस करा, ठीक आहे. आता याची साईज सिलेक्ट करून वाढवायची, थोडस झूम करतो, तुम्ही याला असं सिलेक्ट कराल, बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही हे वाढवाल हे, तर त्याची साईज वाढते ऍक्च्युअली, बरोबर आहे. थोडस काय करायचं, आता कमी करा, कमी करा, बर. आता हिथं तुम्ही हिथनं सुरू करू शकताय बर का, बघा हिथनं हे मधल्या रेषेपासून. पण त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला सेपरेट सेपरेट घ्यावं लागेल, सेपरेट सेपरेट घ्यावं लागेल, ओके. आता सेम टेक्स्ट घ्यायचं सपोज खाली सुद्धा, आणि एस्टॅब्लिश तुमचं हे एज्युकेशन जे फोरम आहे तुमचं ते कधीपासून स्टार्ट झालंय, 2008 पासून स्टार्ट झालंय, 8/8/2008,
आता माझं शिक्षकी पेशाचा पहिला दिवस आहे त्यामुळे तुम्ही घेतो आता इथं. आपण रावळ मॅडमला विचारूया की त्यांचं जे आहे आता इथं जायचं परत त्याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट करून एबीसी ट्रान्सफॉर्मला गेलं की त्याला फक्त उलट करायचं. इथं उलट झालं आणि इथं काय करायचं एस्टॅब्लिशमेंट. एस्टॅब्लिशमेंटला ई एस टी डी लिहायचं. इथं ई एस टी डी एट एट हे बघा मी शॉर्टकट आणून ठेवलेले आहेत बरं का. कशाला हे प्रेस जर केलं मला एखादं वर्ड लागतं तर मी यांना दाखवत होतो गुंजाळ सरांना दाखवत होतो एकदा डेमो तसाच राहून गेलेला आहे की जर तुम्हाला एक वर्ड सारखा तुम्हाला टाईप करायचा आहे सारखा तर त्यावेळेला तुम्ही असं करता ते स्लॅश दाबलं की प्रेस केलं की काय झालं पाहिजे तो वर्ड आला पाहिजे. जर एखादा वर्ड असेल तर ते सांगतो सेटिंगमध्ये करावं लागतं त्या गोष्टी. आणि तिन्हीकडे बसतो ते वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट तिन्हीकडे बसतो करताना ते केलं तर वर्डमध्ये पण ते पॉवर पॉईंट मध्ये सुद्धा येते कारण ऑफिसच्या सेटिंगमधला तो इफेक्ट आहे. बरं असो ते आपण गोष्टी नंतर डिस्कस करूया. आता इथं झालं ज्ञान सखा एज्युकेशन याला तुम्ही व्हाईट कलर याला तुम्ही येलो कलर पिवळा वगैरे देऊ शकता. तर ब्लॅकमध्ये व्हाईट आणि येलो कलर द्यायचे जास्त करून ठीक आहे असो. आता हे सगळं सिलेक्ट करायचं. सगळं सिलेक्ट करताना काय करायचं हा हितून हित असं सिलेक्ट केलं तेच फक्त शेप काय झालेले सिलेक्ट होतील. पूर्ण जे जे ज्याच्यावर बसलंय त्याच्यावर ते सिलेक्ट होतील. आता हे सिलेक्ट झालेले जे तीन आहेत सगळे लेटर्स बिटर्स सगळे आले त्यामध्ये. ओके कशामध्ये आलेले आहेत सिलेक्शन पाथ. हा सिलेक्शन पाथ आहे आपला दिसतोय का फ्रेंड. हा सिलेक्शन पाथ याच्यामध्ये पूर्ण कोणतं स्ट्रक्चर सूर्याचं स्ट्रक्चर पूर्ण आलंय का नाही आलं. रेक्टॅंगलचं स्ट्रक्चर पूर्ण बसलंय का यात मावलंय का नाही. स्लाइडचा बॅकग्राऊंड पूर्ण मावलाय का यात नाही. जे जे त्याच्यामध्ये मावलंय पूर्ण फक्त तेच सिलेक्ट होईल बरोबर आहे. आणि परत काय करायचं अरेंज करून ग्रुप करून घ्यायचं. आता बेसिक लोकांना बेसिक शिकवताना चुकीचं शिकवतात. बेसिक लोक शिकवणारे कसे शिकवतात माहिती का याला सिलेक्ट करायचं याला शिकव याला सिलेक्ट करायचं परत याला सिलेक्ट करायचं फक्त एवढं सिलेक्ट करायचं ना तुम्हाला याला सिलेक्ट करायचं हे बघा हे याला सिलेक्ट करायचं आणि परत याला हे चार झाले असे. सोपं काय सांगा मला सोपं असं हितनं ड्रॅग करा. हे बघा मी हितनं ड्रॅग करतो हितनं सूर्याला पूर्ण घेतला नाही अजून म्हणजे बॅकग्राऊंड सुद्धा एवढा सिलेक्ट झालेला नाहीये पूर्ण आणि सूर्य सुद्धा पूर्ण सिलेक्ट झालेला नाहीये. त्यामुळे सिलेक्ट होताना ज्यावेळेस मी क्लिक सोडून देईल त्यावेळेस सिलेक्ट काय झालेलं असेल फक्त हे ठीक आहे जे आपल्याला लोगो बनवायचं सेम. कंट्रोल जी करा कीबोर्डवर मी काय करतो कंट्रोल जी करतो ओके. आणि याला ठेवायचंय कुठेतरी मध्ये असं थोडासा बाजूला ठेवा असा. आता मध्ये टाका ना थोडस झाड बीड काहीतरी. आता त्यांचं झाड आहे बरोबर आहे की नाही. इथं झाड तयार करतो आपण पीपीटी मध्ये पुस्तक तयार करतो वगैरे परंतु तुम्हाला पुढचे इफेक्ट आपल्याला पुढचं हे काही गोष्टी आहेत त्या हळूहळू क्राफ्टिंग ज्या वेळेस सुरू होईल ना क्राफ्टिंग पटापटा पटा 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 शेपनेस काय करायचे सगळं पाहिजे ते स्ट्रक्चर किंवा ज्या ज्या वेळेला लाईन्स ड्रॉईंग करायची तर ड्रॉईंग करून घ्यायची ठीक आहे. आता आपण झाड काढूया वाटलं तर थोडस ड्रॉ मधूनच. आता याला घेतला आपण हा ब्लॅक पेन घेतलेला आहे बरोबर आहे. हा जो खालचा बुंदा आहे झाडाचा जो तो असा काढा. थोडस असं करा परत हे असं 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 करत काय करा झाड काढा. परत हे आधीमध्ये 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 कसंही काढा. आता याला हा कलर घ्या मोर कलर मध्ये जाऊन हा जो कलर आहे का नाही हा समथिंग लाईक हा किंवा हा महत्वाचा आहे ठीक आहे तो सिलेक्ट करा. पॉइंट थोडे त्याचे हितून थोडेसे वाढवा आणि हा जो आहे का नाही बुंदा त्याला हा कलर द्यायचा कोणता तपकिरी म्हणायचा तपकिरी कलरचा ठीक आहे. थोडस आधी मध्ये असं ठेवलं तरी चांगलं दिसेल ते काय पूर्ण असं काढायची गरज नाही ठीक आहे. टेकवला की असं जे धरला की सगळं पांढरं केलं तपकिरी 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 तसं नाही करायचं.
आता याला काय करायचं तर हायलायटर घ्यायचा, हायलायटर ग्रीन कलर घ्यायचा आणि आहे तसं मग भरवायचं रप्पा 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 सगळं इथे ग्रीन असं काय करायचं फिल करून घ्यायचं. ठीक आहे, आता ते फिल केलं. हा खूप टेंटेटिव्ह लोगो काढतोय बरं का आपण, की आता आपल्याकडे फक्त जसं तुम्हाला हा मेन दाखवायचं काय तुम्हाला इंट्रो ज्ञान सका एज्युकेशन थोडस मोठं करा आणि किंवा एक 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 लेटर घेऊन काढा ते महत्वाचे आहेत काही इफेक्ट. आता यामध्ये काय करायचं याला, याला सिलेक्ट केलं आता सगळ्याला सिलेक्ट करा इथून इथं झाड सुद्धा सिलेक्ट होईल. झाड आला किती शेप आहेत बघा, किती शेप आहेत झाडाला म्हणजे किती लाईन्स आहेत त्यामध्ये. ओके, तो लाईन एक एक शेप असतो ऍक्च्युली. आता याला ग्रुप केलं आपण, ग्रुप केलं तुम्ही ग्रुपनं जर असं असं हे केलं तर काय होईल डिस्टर्ब होऊन जाईल सगळं स्ट्रक्चर, कळलं का नाही. त्यामुळे दुसरा मार्ग काय करू शकता तुम्ही पहा, याला तुम्ही सिलेक्ट केलं सगळ्याला कंबाईन करू शकता इथून. बरं, सध्या तुम्ही ग्रुप केलेला आहे ना याला, सध्या असंच राहून इकडे कारण एवढंच मोठं पाहिजे आपल्याला. थोडस थोडस काय करूया कमी करूया. बर, आणि ठीक आहे थोडस वर पाहिजे असं, वरच्या बाजूला घ्या. फाईन, ठीक आहे. द्वारका एज्युकेशन आहे काय, ज्ञान सखा एज्युकेशन आणि एस्टॅब्लिशड 8/8/2008 हा जो लोगो आहे त्या लोगोला तुम्ही काय करू शकता सध्या माहित आहे का, राईट क्लिक करायचं याला. हे बघा हा जो शेप आहे का नाही इथं, हे शेप शेपनं तयार केलेला आहे. हा जो लोगो आहे त्या लोगोला आपण राईट क्लिक करूया आणि सेव्ह ॲज पिक्चर करायचं. काय करायचं, सेव्ह ॲज पिक्चर. तर काय भानगड होते बघा तुम्हाला जादू दाखवतो. पिक्चर वन केलं मी तर डेस्कटॉपलाच ठेवलं, पिक्चर वन म्हणूनच सेव्ह केलं, किंवा माय लोगोला माय लोगो असं इथे टाईप करू आपण. ठीक आहे, आणि डेस्कटॉपला सेव्ह केलं. डेस्कटॉपला सेव्ह केल्यानंतर मला हे चित्र आणायचं आहे इकडं, तर कसं आणणार, इन्सर्टमध्ये जाणार मी आणि पिक्चरमध्ये जाणार, दिस डिव्हाइसला जाणार आणि परत डेस्कटॉपला जाऊन काय करणार आहे, हा जो पिक्चर आहे माय लोगोचा तो मी इथं घेऊन इन्सर्ट करणार आहे. इन्सर्ट केल्यानंतर याचा कलर बघा आणि याचा कलर बघा. ज्यावेळेस तुम्ही पिक्चर करता पीपीटीचं, पीपीटी मधल्या शेपचं, तर त्याचा कलर असा येतो इथं, कलर तो घेणार नाही पिक्चर, बरोबर आहे. पण सध्या तुम्हाला कमी जास्त कसाही करता येतो, त्याचं आतलं डायमेन्शन चेंज होत नाही ज्यावेळेस तुम्ही पिक्चर कराल त्यावेळेला. हा ही एक मेथड आहे, किंवा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा, परत क्रॉप करा वेगळं, ते झाड वेगळ्या स्लाइडवर नेऊन स्क्रीनशॉट काढा आणि गोल असं क्रॉप करा. ते कसं करायचं बघायचं का तुम्हाला, का समजलं तुम्हाला, तुम्ही करू शकाल ना. तिसरी मेथड बघायची का, कलर त्याचा डिस्टर्ब होऊ न देण्यासाठी काय करायचं, कारण तुमचं चित्र तुम्ही हे काढत असताना, काय काढत असताना, स्केच काढत असताना प्रॉब्लेम येतो बघा कधी कधी. तुम्ही पीपीटी मध्ये बघितलेलं असेल, पीपीटी मध्ये मोबाईलमध्ये ते कलर नसतात, मोबाईलमध्ये ते नसतात. तर सपोज या शेपला मी सिलेक्ट केलं, कंट्रोल कट केलं मी कंट्रोल एक्स आणि ते इथे ठेवलं, त्याचं पिक्चर म्हणून ठेवलं. पिक्चर म्हणून ठेवल्यावर काय करायचं माहितीये का, नाही हे आपल्याला घ्यायचंच नाही, आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, वेर इज आवर, अरे ते आपलं झाड कुठे गेलं, हा इथून मी केलं याला कट. हा ते ऍज अ पिक्चर म्हणून सेव्ह केलं ना आपण, त्यामुळं कंट्रोल आणि इथं काय केलं डेस्टिनेशन मध्ये करायचं, डेस्टिनेशन मध्ये. आणि याला थोडक्यात काय करा, थोडस कंट्रोल सेंटर म्हणजे सेंटर आणि मिडल करा, थोडस पुढे घ्या, थोडस पुढे घ्या, थोडस पुढे घ्या. आणि याला काय करायचं माहिती आहे का, आता मारायचं एक स्क्रीनशॉट फुल स्क्रीन मध्ये मारायचं. हे नदाफ मॅडमची लँग्वेज मुळे माझी लँग्वेज थोडी बिघडलेली आहे. स्क्रीनशॉट करायचं मी म्हणत होतो, परंतु ते काय म्हणतात, स्क्रीनशॉट मारायचं. इथे काय करायचं, विंडोज आणि प्रिंट स्क्रीन करायचं, विंडोज आणि प्रिंट स्क्रीन झालं, बरोबर आहे. परत न्यूज आता मी याच्यामध्ये इथं मला आणायची आहे, इथं आणायचं आहे ते. ओके, याला मी करतो आता हे बाजूला ठेवतो थोडा वेळ. आता ते स्क्रीनशॉट मला आणायचं आहे, कसं आणायचं, इन्सर्ट मध्ये जाणार मी, इन्सर्ट मध्ये जाऊन पिक्चर मध्ये जाणार आहे आणि दिस डिवाइस मध्ये जाणार आहे. दिस डिवाइस मधून मी पिक्चर्स मध्ये जाणार, पिक्चर्स आणि स्क्रीनशॉटचा फोल्डर असतोच. आता मी सेट करून कसं ठेवलेलं ते बघावं लागेल, कारण हे जे स्क्रीनशॉट आहे ते शेवटीवाला पहिल्यांदा येणार का पहिल्यावाला शेवटी येणार ते बघावं लागेल.
पहिल्या वाला पहिल्यांदा येणार आहे. आता हे याला मी काय करणार, इन्सर्ट. ठीक आहे, आता हे पिक्चर झालं. आता याला क्रॉप करायचं, मला ओव्हल गोल शेपनच करायचं क्रॉप. तर क्रॉप टू शेपला जायचं. क्रॉप मध्ये बघा, इथं हे एक पिक्चर आहे बरं का. आता पिक्चर आहे, पिक्चर. या पिक्चरला मला काय करायचं, बघा हे खालचं सगळं आलेलं आहे माझं. काय म्हणायचं त्याला, टास्क बार, झूमची पट्टी, सगळं आलेलं आहे यामध्ये. आता याला मला गोलच क्रॉप करायचं आहे. याला सिलेक्ट केलं मी, परत क्रॉपला गेलो आणि क्रॉप टू शेप केलं. क्रॉप टू शेप आणि काय केलं, याला ओहोलला क्लिक केलं. या शेपनं मला कट करायचं आहे. आणि परत मी कुठे गेलो, क्रॉपला गेलो. क्रॉपला गेल्यानंतर याला इथून आतमध्ये दाबलं असं, म्हणजे प्रेस केलं किंवा आतमध्ये थोडस याला सेट केलं. सेट केलं म्हणायचं काय करायचं. आता हे नदाफ मॅडम आहेत ना, ते असे एवढं बोलतात ना अशा गोष्टी, म्हणजे ते त्यांची वेगळी भाषा आहे तिकडली आणि ती खूप ऐकलेली आहे मी, त्यामुळं भाषा बिघडलेली आहे. जस्ट किडिंग बरं का, नदाफ मॅडम सिरियसली रागायला जातील काहीतरी. हा 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 बर. आता परत काय करायचं, याला इकडे थोडस आतमध्ये सेट करायचं. सगळ्या भाषा आपल्याकडे असाव्यात, ऐन टाइमाला उपयोगी पडतात. इथं बघा, याला बाहेर क्लिक करायचं आणि याला काय करायचं, याला आता डिलीट करूया आपण. आता हा झाला आपला, याला कसं बी करा, जेवढा छोटा पाहिजे, मोठा पाहिजे, कुठं पाहिजे तसा तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये चेंजेस येणार नाहीत, चेंजेस येणार नाहीत. ओके, याला छोटासा करू अजून आपण आणि याला इथं ठेवायचं आहे तुम्हाला. ते कधी येणार आहे, ते सुद्धा फोड फेड इफेक्ट नाही येणार आहे. ओके, ज्यावेळी सूर्य टेकेल म्हणजे 15 सेकंदानंतर तो टेकतोय, याला किती दिलं. आपण अॅनिमेशन मध्ये जावा, रेक्टॅंगलला सिलेक्ट केला 15 सेकंद, सूर्याला सिलेक्ट केलं 15 सेकंद. हा सुद्धा फेड इफेक्ट ना आणायचा. कसा आणायचा, फेड इफेक्टनच आणायचा. फेड इफेक्ट बरोबर आहे. 0.05 आहे. इथे याला काय करू आपण, एक थोडस 10 करूया. त्याच्या येण्याच्या अगोदर थोडं थोडं येत आहे. म्हणजे जसं सूर्य ज्यावेळेस इथून पास होईल का नाही, मधून पास होईल का नाही, सूर्य मधून ज्यावेळेस पास होईल त्यावेळेला थोडं थोडं ते दिसलं पाहिजे. ज्यावेळेस वर सूर्य जाऊन टेकेल त्यावेळेला पूर्ण दिसलं पाहिजे. बरोबर आहे. तर 7 करा, 10 बी नाही, 7 करा. निम्म जात आहे, म्हणजे 15 निम्म किती, 7, म्हणजे 7.5. 7 किती आहे, 5. ड्युरेशन त्याला दिला आपण 7.5. तो ऑन क्लिक आहे ना, ऑन क्लिक, त्याला इथं क्लिक काय करायचं, विथ प्रिव्हियस. इथून सुद्धा करू शकता तुम्ही. आता पहा ओव्हरऑल आपलं पाहूया कसं झाली स्लाइड. सिलेक्ट केलं, एकदाच फक्त क्लिक करणार आहे. खूपच लवकर आलं ते, खूपच लवकर आलेलं आहे. विथ प्रिव्हियस कुठे गेले ते पहा. तर याला सिलेक्ट करा आणि अॅनिमेशन पेन मध्ये जावा. अॅनिमेशन पेन याला सिलेक्ट करा. याचा टायमिंग जो आहे का नाही, याला विथ प्रिव्हियस तर केलेला आहे, याला बी विथ प्रिव्हियस केलेला आहे. याला 7.5 झालेला आहे, ते थोडस वाढवा आणि चेक करा. तर ते पहिल्यांदा तर येणार आहे, पण ते पूर्ण फेड व्हायला किती मिनिट घेणार आहे, 10:15. हा जो लोगो आहे का नाही, तो 10:15 घेणार आहे. आता मला सांगा, त्याला बक्षीस आहे बरं का. या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्याला बक्षीस आहे. ओके, बक्षीस असं तसं सोपं साधं सुद्धा नसणार आहे. डायरेक्ट फी मध्ये डिस्काउंट आहे तुम्हाला, डायरेक्ट डिस्काउंट. किती पर्सेंट, 10%. मला या शेपला काय करायचं, या शेपला बरोबर सूर्य वर गेल्यानंतरच तो आला पाहिजे. फेड होत सुद्धा नाही आला पाहिजे असं. 10.25 सेकंद म्हटलं का नाही, त्याला मी कमी करतो, 7 करतो. पण अजून एक मला चेंज करायचं आहे, आफ्टर प्रिव्हियस झूम आउट. आफ्टर प्रिव्हियस रॉंग 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 मोर. एवढ्या सोप्याला मी जर तुम्हाला 10% दिले तर कसं व्हायचं. मोर मोर यस. थांबा 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 थांबा. भूषण मोरणकर डिले. मग अहो एका स्लाइड मध्ये सगळं करायचंय आपल्याला, एकाच स्लाइड मध्ये सगळं करायचंय. ओके, तर याला मी सिलेक्ट करणार
आणि डिलेला मी किती देणार आहे, डिले हा आला पाहिजे, फेड इफेक्ट सुरू झाला पाहिजे, पण किती नंतर? झूम सर, झूम थांबा थांबा, 7 सेकंदानंतर आला पाहिजे आणि 7 सेकंदानंतर फेड होत होत पूर्ण झाला पाहिजे. अगोदर फेंड दिसलं बघा, आता इथे मी 7 केलं, इथे मी 7 केलं, झूम वगैरे काय नाही, इफेक्ट फेडचाच द्यायचा आहे, इफेक्ट फेडचाच द्यायचा आहे. बघा त्याला फुल स्क्रीन करतो आणि आता करतो क्लिक, सूर्य वर आला, वर आला, वर आला, वातावरण बदललं बदललं बदललं, मध्ये आलेलं आहे, 7 सेकंद झालेले आहेत, येऊ लागलेला हळू पण पूर्ण आलेलं नाहीये, सूर्य वर टेकत आहे, सूर्य वर टेकायला लागलेला, फेड होत स्पष्ट होत चाललाय, लोगो स्पष्ट होत चाललाय, सूर्य टेकला, सूर्य टेकला, लोगो स्पष्ट झाला. कळलं का नाही आपण काय केलं? कमेंट्री केली, पण कमेंट्री कळली का कोणाला? कळलं का नाही कळलं? आपल्याला काय साधायचं होतं हे कळलं का तुम्हाला? कळलं असेल तर येस म्हणा. समजलं ना? येस. आता पहा हो सर, यांना जे मिळणार आहे, कुणाला? भूषण सरांना 10% डिस्काउंट ऑलरेडी मिळालेला आहे, त्यांच्या खात्यात जमा होते. तिथं आहे ऑप्शन, ऍपमध्येच ऑप्शन आहे. ओके ठीक आहे, अशी आपण वेगवेगळे तुमच्यासाठी जे आहेत प्राइजेस ठेवणार आहोत, कधी पैशा स्वरूपात, कधी क्राफ्टिंगच्या स्वरूपात, कधी कशाच्या तर कधी कशाच्या. 600 GB तर सगळ्यांना आहेच, त्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही. आता दुसऱ्या स्लाइडला, आता दुसऱ्या स्लाइड पासून तुम्ही लगेच सांगाल जुने लोक, नवीन लोकांनी लक्षात घ्या, आता हे तुम्हाला चांगलं वाटेल खूप. आता हा सूर्य वर पोहोचलाय, पण हा इफेक्ट आपल्याला आहे तसं कॉपी करून घ्यायचा आहे, डुप्लिकेट स्लाइड करायचं. ओके, आणि याचे अॅनिमेशन काय करायचे, सगळे काढून टाकायचे ऍज युजुअल, नन करून टाकायचं. नन केल्यानंतर हा जो सूर्य आहे तो इथं मात्र सरळ रेषेत वर घ्यायचा आहे, सरळ रेषेत वर घ्यायचा, असा आहे तिथं टेकवायचा. ओके, वर आला आहे तर बरोबर आहे, हा वर आलेला सूर्य आहे, आणि ते परत अजून एक स्लाइड डुप्लिकेट करायची, या दुसरी वाली डुप्लिकेट करायची, आणि हा जो लोगो आहे तो लोगो बारीक होऊन 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 जाणार आहे कुठं, त्याचं बघा. आता डायमेन्शन चेंज होत नाही, त्याच्यामध्ये चेंजेस येत नाहीयेत, कारण तो एक पिक्चर स्क्रीनशॉट घेतला होता ना आपण, स्क्रीनशॉट तो घेतलेला, आणि कलर सुद्धा चेंज झाला नाही. बघा कलर चेंज झालाय का स्क्रीनशॉटमध्ये? नाही, स्क्रीनवर जे जे आहे ते दाखवत आहे. सेव एज पिक्चर केलं तर कलर मध्ये चेंज येईल. आता याला एवढा छोटा करायचा की त्याला हेतून आपण उचलून कुठे ठेवलाय, सूर्यामध्ये तो जातोय हळूहळू. हे बघा, बरोबर त्या साईजचा सूर्य झाला, बरोबर सूर्याच्या साईजचा आपला लोगो झाला. आता तो त्या सूर्यामध्ये गेल्यासारखं दिसलं पाहिजे, हे सांगतील सगळेजण उत्तर. आता काय काय द्यायचं? मधून मॉर्फ, येस व्हेरी गुड सर, मॅडम मॉर्फ द्यायचं. आता याला सिलेक्ट केलं, याला मी सिलेक्ट केलं, सिलेक्ट केल्यानंतर ट्रान्झिशन मध्ये गेल्यानंतर मॉर्फ इफेक्ट देईन, बट दिस इज सो फास्ट, आय वॉन्ट व्हेरी आर्टिस्टिक, आय वॉन्ट व्हेरी सुदिंग सॉफ्ट सॉ नॉर्मल असं पाहिजे आपल्याला सगळं, कारण हे सगळं घडतंय का नाही ते असं जादूमय दुनियात घडतंय. फास्ट फास्ट नको, मी काय करायला पाहिजे आता? इफेक्ट ऑप्शन, ऑप्शन मध्ये जायला. हा इफेक्ट ऑप्शन मध्ये काय नाही करणार आपण, इफेक्ट ऑप्शन मध्ये काहीच करणार नाही आपण. ट्रान्झिशन मध्ये मॉर्फ मध्ये हा जो पुढचा ड्युरेशन जो दिसतो ना 2 सेकंदाचा डिफॉल्ट असतो, काय असतो? डिफॉल्ट. त्याला मी काय करणार? 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद, थोडस 5 सेकंदाचं करूया आपण, 6 सेकंदाचं करूया. आणि ऑन माउस क्लिकच्या जागी काय करायचं? 0. आता सध्या क्लिक करणंच बघूया आपण. आता 2 नंबरच्या स्लाइड पासून प्ले करायचं, किंवा इथे सुद्धा तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकता कसं आहे. हे बघा हळू जात आहे ते. दिस इज समथिंग व्हेरी आर्टिस्टिक, म्हणजे कसं आहे त्याचा जर्क असं, म्हणजे काय केलंय ते लोकांना बघून देत, त्याचं काय करू द्या, कुणी सांगेल का शब्द? हा शब्द जर मी सांगणार, खूप वेळा उच्चारलेला आहे जुन्या लोकांना शब्द आहे, त्याचं काय झालं पाहिजे त्या शब्दाला? 10% डिस्काउंट. चला नाही 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 नाही, इथं बघा प्रिव्ह्यू केलं मी इथं. हा इफेक्ट आपण छोटं दाखवतोय, कारण जे जे आपण केलंय, घडवलंय, क्रिएट केलंय, ते लोकांनी बघितलं पाहिजे याच काय झालं पाहिजे त्यांना, याच काय झालं पाहिजे, स्वाद घेतला पाहिजे. स्वाद त्याला एक शब्द होता, त्याचा त्याला काय करता आला पाहिजे? रसास्वाद, रसास्वाद. नाही, जवळ पोहोचलाय, जवळ पोहोचलाय, जवळ पोहोचलाय. अजून एक रसास्वाद नाही, रस ग्रहण करता आलं पाहिजे. काय आलं पाहिजे?
रसग्रहण, ग्रहण तर करू दे, रसास्वाद एक शब्द झाला पण स्वाद ग्रहण तर करून दे त्यांना. हा रसग्रहण खूप महत्वाचा शब्द आहे. कादंबरी वाचताना, पिक्चर बघताना, एखादं तुम्ही टूरला गेलाय, पिकनिकला गेलाय, चांगलं तिथं सीन बघताय, सिनरी ग्रीनरी सगळे बघताय, त्यावेळेला त्याचं रसग्रहण केलं तर आपल्याला आनंद मिळतो ना. असू नये. आता पहा, तुम्ही इथं जे जे काय टाकाल टेक्स्ट, जे जे टेक्स्ट टाकाल त्याला अॅनिमेट करायची गरज नाही. ते ऑटोमॅटिक हे माईक बंद करा. हे पहा, इथं तुम्ही जे जे टाकणार आहात टेक्स्ट, ते टेक्स्ट ऑटोमॅटिक येऊन जाईल, मॉर्फ त्याला ऍडजस्ट करेल, म्हणजे टेक्स्टला अॅनिमेट करायची गरज नाही. ठीक आहे, तर टेक्स्ट टाकूया समथिंग इन्सर्ट, आणि आपल्याला टेक्स्ट बॉक्स घेण्याऐवजी ही स्लाइडला आपल्याला मेजर टेक्स्ट टाकायचं आहे, त्यामुळे वर्ड आर्ट मध्ये जाऊया आपण. आणि वर्ड आर्ट मध्ये हा घ्यायचा आपल्याला ब्लॅक कलर. ओके, आणि तिथं परत चेंजेस करू आपण स्टाईल वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत. इथं काय म्हणणार आहात तुम्ही? हा, तुमचं प्रेझेंट झालं. आता तुम्ही इथं लिहिणार आहात की कोण प्रेझेंट करतं इथं. सपोज आता रुशाली मॅडमचं हे आहे ना, लोगो आहे हा, रुशाली राऊळ मॅडम, सॉरी रुशाली राऊळ म्हणायचं तुम्ही मॅडम. इथं सध्या रुशाली राऊळ, आणि इथे काय करायचं? प्रेझेंट्स. आता प्रेझेंट्सला इथं करायचं कट आणि वेगळ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये घ्यायचं. काय घ्यायचं ते सांगतो नंतर. आणि याला तेवढ्याच साईजचं थोडंसं मोठं करा, कारण याचं स्टाईल वगैरे सगळं चेंज करणार आहे आपण, आणि त्याचं डिस्टन्स वगैरे आपल्याला मेंटेन करता येतं. रुशाली राऊल्स, आता अपॉस्ट्रॉफी येस करूया आपण इथं. ओके, आणि इथं काय लिहायचं? ज्ञानसखा प्रोडक्शन, ज्ञानसखा, कारण लोगो मध्ये काय नाव होतं ते शेवटपर्यंत कळेल. ज्ञानसखा प्रोडक्शन, कारण ई कंटेंटचं प्रोडक्शनचा बॅनर आहे ना तुमचा, असा माझा कॉम्बो प्रो मी बॅनर होता माझा, बरोबर आहे. आता रुशाली राऊळ राऊळ्स ज्ञानसखा प्रोडक्शन, याला मला इफेक्ट द्यायचा आहे, म्हणजे थोडंसं फॉन्ट स्टाईल बदलायची याची. तर मी इथं जाणार आहे कॅलिब्री एजन्सी, आणि मला द्यायचं आहे कोणता माहिती आहे का, समथिंग समथिंग मोनोटाईप कोर्सिवा. बघा, मोनोटाईप कोर्सिवा, मोनोटाईप किंवा कॉर्पोरेट गोथिक लाईट आणि बोल्ड हा देऊया आपण. कॉर्प, इथं काय? कॉपर प्लेट गोथिक, आणि हे बाजूचे स्ट्रक्चर हलवू नका बरं का, टेबल म्हणजे हे जो रेक्टॅंगल वगैरे, नाहीतर ते मॉर्फ मध्ये बेडअप दिसत. फक्त तो लोगोच गेला पाहिजे त्यामध्ये. आणि प्रेझेंट्सला काय करायचं? प्रेझेंट्सला तुम्ही मात्र मोनोटाईप कोर्सिवा करा, पण त्याच्या अगोदर काय करा, या प्रेझेंट्सला इथं सेंटेन्स केस करा. काय करा? सेंटेन्स केस, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये मोनोटाईप कोर्सिवा करा, मोनोटाईप कोर्सिवा. हे बघा इथं मोनोटाईप कोर्सिवा, ठीक आहे. अजून थोडंसं मोठं करा, प्रेझेंट्स. आणि पुढं टायटल येणार आहे, पुढं टायटल येणार आहे, ते कसं काय टाकायचं ते दाखवतो दुसरा इंट्रो. पहिला इंट्रो आपला इथं संपणार आहे, बरोबर आहे. आता इथं इथं एकदा प्रिव्ह्यू चेक करूया आपण, ट्रान्झिशन मधला प्रिव्ह्यू बघूया आपण. राईट, लोगो गेला आणि तो जात असतानाच आलेला आहे टेक्स्ट, ऑटोमॅटिक आलेला आहे. टेक्स्टला अॅनिमेट केलं का आपण? टेक्स्टला अॅनिमेट केलं का आपण? केलं का नाही? ते फक्त आपण ठेवलं, ठीक आहे. आता हे झालं, आता याला काय करतो मी? डिलीट करतो. सॉरी, याला नाही, सिलेक्शन कशामध्ये, चार नंबरला, याला डिलीट, पाच नंबरला सुद्धा डिलीट. तीन स्लाइडचा आपला पहिला इंट्रो झाला, तीन स्लाइडचा, पण ती एकाच फ्रेम मध्ये दिसायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं आता व्हिडिओच्या? आता याला क्लिक, याला पहिल्या दोनच्या स्लाइडच्या मध्ये जे ट्रान्झिशन जे काही दिलंय आपण, ते दुसऱ्या स्लाइडवर ठेवायचं, सिलेक्ट करायचं. ही दुसरी स्लाइड सिलेक्ट झाली, दुसरी स्लाइड सिलेक्ट करून ट्रान्झिशन मध्ये काय करायचं? ऑन माउस क्लिकच्या जागी आफ्टर 00 करायचं. परत इथं काय करायचं? ऑन माउस क्लिकच्या जागी इथं 00 करायचं. आणि पहिल्यांदा बी काय करायचं? ऑन माउस क्लिकच्या जागी आफ्टर 00 सेकंड. आता मी माझे हात वर ठेवतो, ठीक आहे, आणि पाहूया आपण पहिल्यापासून. गडद दरात्र पहाट होत चाललेली आहे आणि हळूहळू हळू सूर्यप्रकाशाची किरण असं म्हणता मध्ये विकृत आहेत, प्रसरत आहेत, आणि
उगवतोय एक नवीन दिवस, कारण सूर्य उगवलेला आहे म्हणजेच दिवस उगवलेला आहे. आणि प्रकाशित झालेला आहे लोगो आपल्या कंपनीचा, आणि तो लोगो सूर्याच्या प्रकाशात पूर्ण समावून गेलेला आहे आणि त्याचं नाव इथं आलेलं आहे. आता या स्लाइडला काय करायचं माहितीये का, डुप्लिकेट करायचं, थोडस 2 मिनिटं ठेवायचं याला, ट्रान्झिशन नन करायचे. ट्रान्झिशन काय करायचे, नन, कारण ती स्लाइड संपून तिथंच थांबली अशी वाटायला पाहिजे. ट्रान्झिशन करायची इथं 3 सेकंदच 4 सेकंद बस, 2 सेकंद ट्रान्झिशनची गेली आणि 4 सेकंद 2 सेकंद राहील ते 2-3 सेकंद. समजलं का इथपर्यंत? 4 स्लाइडचा आपला इंट्रो झालेला आहे. आता त्याच्यानंतर येणार आहे ब्लँक स्लाइड. ओके, आता ते इफेक्ट आपण टाकणार आहोत केजीएफचा. केजीएफ आता काय प्रेझेंट करताय तुम्ही, काय प्रेझेंट करताय ते सगळं टाकायचं यामध्ये. जेवढं कमी तुम्ही सांगा काय प्रेझेंट करणार आहात. राहुल मॅडम आहेत का, गेले? आहे आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय प्रेझेंट करायचं इथं ते सांगा. काय प्रेझेंट करता येईल आपल्याला? काकडे सर काय प्रेझेंट करायचं, काकडे सर आहेत का? काकडे सर मोबाईल लाव. बरोबर आहे. नाही नाही, काकडे सर आणि नदाफ मॅडमचं जे प्रॉब्लेम काय माहितीये का, रात्रीचा त्यांचा प्रॉब्लेम थोडासा आहे लक्षात आलेला आहे मला. त्यामुळेच आपण 8 ते 10 नाही घेत, खूप लवकर होत आहे. परत 9 ते 11 घेत नाही, 10 ते 12 घेत नाही, आपण 8.5 ते 10.5 घेते. ओके, त्यामुळे हा मधला वेळ आहे. ठीक आहे, आता आपल्याला सपोज बंद मुलं आई 5 तारीख येते सर शिक्षक दिनाची. बरं, टीचर्स डे. येस, व्हेरी गुड, प्रेझेंट टीचर्स डे. आता इथं मी काय करतो, इन्सर्ट मध्ये जातो, परत जाणार आहे मी व्हिडिओ मध्ये. ओके, आणि दिस डिव्हाइस मध्ये जाणार आहे. ओके, दिस डिव्हाइस मध्ये जाऊन डेस्कटॉप वरून मी काय करणार आहे, डेस्कटॉप केजीएफ चे जे मी एक फोल्डर तयार केले ते घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचं, नंतर घेऊया ते. आता प्रत्येक लेटरचं एक तयार करून ठेवलं जेणेकरून तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही या बॅचला. पण प्रो बॅचमध्ये ॲडोब प्रीमियरचं सॉफ्टवेअर आपण तयार करू शकतो. आता बघा, हे जे टी आहे, टी घ्यायच, बरोबर आहे, कंट्रोल धरायचं. ई आहे ते घ्यायच, ए घ्यायच, फोल्डर मधून घेतो ना आपण, फोल्डर मधून सिलेक्शन सिंगल सिंगल करूया सध्या. टीचर्स इन्सर्ट हा आला, पूर्ण आला, बरोबर आहे. टी आहे तो एक नंबरलाच ठेवा इकडं. ओके, त्यानंतर काय करायचंय आपल्याला, इन्सर्ट मध्ये जायचं, व्हिडिओ मध्ये जायचं. आता त्याच फोल्डरला नेल तो, बरोबर. आता ईला, ई घेतला आपण, तो भी ते ठेवा, कारण आपल्याला सेम साईज नंतर अगोदर करून घ्यायची, सेम साईज सिलेक्ट करायची आपल्याला, बरोबर आहे. टी ई, परत आता टीचर फक्त काढतो सध्या, तुम्ही डेज वगैरे घेऊ शकता, बरोबर आहे. टीचर, टीचर नावाचं काहीतरी एक शॉर्ट फिल्म तुम्ही तयार करताय, द टीचर, टीचर ओनली. ओके, तर टीचर हा शब्द घेऊया आपण, किंवा डॉक्युमेंटरी तयार करताय असं काहीतरी, समथिंग लाईक दिस. टीचर बद्दल जे काय असेल ते तुम्ही टीचर डे बद्दल तुम्ही टीचर नावाचं काहीतरी व्हिडिओ तुम्ही तयार करू शकता, बिकॉज धिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, राईट. त्यानंतर मी काय करणार आहे, इन्सर्ट मध्ये जाऊन व्हिडिओ मध्ये जाऊन परत घेणार आहे दिस डिवाइस, दिस डिवाइस मधून घेणार आहे सी, सी ला केला मी इन्सर्ट, इन्सर्ट येणार आहे फुल स्लाइड, फुल त्याला मी केला ड्रॅग करून थोडस छोट केलं. त्यानंतर इन्सर्ट मध्ये जाऊन मी व्हिडिओ घेतलेला आहे आणि दिस डिवाइस मध्ये मी घेतलेला आहे एच, आणि ए ई एफ जी एच, अँड एच मी इन्सर्ट केलेला आहे. स्लाइड फुल झालेली आहे, त्याला मी ड्रॅग करून थोडस छोटं केलेलं आहे टेंटेटिव्ह लेवलला आणि त्याला ठेवलेलं आहे पुढं. त्यानंतर इन्सर्ट, त्यानंतर व्हिडिओ, दिस डिवाइस, अँड दिस डिवाइस नंतर घेतलेला आहे मी ई, दिस ई सिलेक्ट केलं आणि इन्सर्ट केलं आणि स्लाइड मध्ये फुल बसलेलं आहे ते, आणि त्याला मी काय केलं, समथिंग लाईक धिस, छोटं केलेलं आहे आणि त्याला इथं आणलेलं आहे ई आलं. पण ते आपण अगोदर घेतलेलं होतं, ते परत एकदा तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. ठीक आहे, इन्सर्ट, त्यानंतर व्हिडिओ, टी ई ए सी, काय काय घेतलं बरं आपण, परत तुम्हाला समजलं नाही तर इथं पुढे करायचं क्लिक असं. टी ए राहिलाय सर,
टीई आणि इथं ए राहिला बरोबर सी इथं आपल्याला ए घ्यायचं आहे. इन्सर्ट त्यानंतर घेतला व्हिडिओ आणि दिस डिवाइस फोल्डर ऑटोमॅटिक आलेला आहे आणि ए स्लाइड फोर मध्ये आलेला आहे. याला थोडस प्रवीण कुमार शिंदे सर व्हिडिओ प्लीज बंद करा. हो ते खूप महत्वाचं आहे. आणि टीई हे मला वाटतंय आपले गीता जोशी मॅडमचा आवाज आहे का बरोबर आहे का? Yes. हा हा ते काय होत त्यांचं ते स्वतःला खूप ढसम असत एक वेगळी ओळख त्यांनी तयार केली पण असं काय कोणी समजू नका कारण आता तुम्ही सुपर ऍडव्हान्स आले हे नवीन लोकांनी काय म्हणायचं मग नवीन लोक म्हणतील बाप रे जुनी लोक आपल्या स्वतःला जर ड म्हटली तर कसं व्हायचं आपलं असं नको ना म्हणायला. सर तुम्ही त्यांना सांगा ना ते अजून करत नाहीयेत व्हिडिओ बंद. अहो काय नाव म्हटलं त्यांचं? प्रवीण कुमार शिंदे. ते ऐकायला जागे सगळ्यांनी ऐकत राहा बरं का काय आहे ते कारण कधी कधी आम्ही बोलत राहायचो आणि तुम्ही तिथं इयरफोन असायचं तुमच्या जवळ किंवा तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून अटेंडन्स इथं तुम्ही तुम्ही बघा तुम्ही इथं काय केलेलं आहे वेळ पैसे ऊर्जा देऊन आलेला आहात इथं त्यामुळे ज्याने त्यांना अटेंड करायचं आपले काय शाळेसारखे नियम नसणार आहेत अटेंड नव्हता तुम्ही प्रेझेंट नव्हता ऍबसेंट नव्हता त्यामुळे फक्त अटेंड करू नका. इम्प्लिमेंटेशन मात्र हा बरोबर सगळं आता एच सी ए ई बरोबर आहे. आता याला मी ठेवला आता मला एका मी एकदा चेक करतो ओके ठीक आहे. आता इथे कंट्रोल सी लवकर होईल असं चेक करण्यासाठी की बरोबर लेटर माझे पुरत आहेत का नाही. टीई ए सी एच टीई ए सी एच टीई ए सी एच ई असं जर मी घेतलं तर इथपर्यंत पुरेल बरोबर आहे. कंट्रोल झेड करूया आपण. पहिल्याची साईज आपल्याला थोडीशी काय करावी लागेल थोडी अजून छोटी करावी लागेल मध्ये घ्यायचंच आपल्याला बरोबर टीचर मध्ये शब्द आला पाहिजे आणि आजूबाजूला ब्लॅकच होणार आहे सगळं थोडं इकडे घ्या याला वाटलं तर. आता बघूया आपण थोडंसं अजून छोटं करूया रिस्कला वाव नको थोडंसं इकडे घ्या एकदम चिटकवू नका ओके ते टी झालं ते मोठ्यामध्ये मोठं दिसणारच आहे चांगलं. आता बघा इथं काय झालं ई डिस्टन्स ठेवला तर अजून चांगलं वाटेल. इथं झालं ए इथं झालं आहे टीई ए सी इथं झालेलं आहे एच इथं झालेलं आहे ई आणि इथं झालेलं आहे आर ओके आणि याला आणायचं आहे मध्ये बरोबर आहे. आता हा जो आहे हा जो आहे का नाही तो बरोबर याच्या जागी याच्यावर ठेवायचा आहे तुम्हाला याच्यावर ते ठेवून त्याची आणि याची साईज झूम मध्ये बघा सेट करून घ्यायची ओके आणि हा करायचा आता पाठीमागचा डिलीट राईट. परत काय घ्यायचं आहे आपल्याला हा ठीक आहे. आता फास्ट घेतो तुम्हाला समजलेलं काय करायचं आहे कंट्रोल झेड एकदा करतो ओके ह्या घ्यायचं आहे आपल्याला याला केला मी छोटा बरोबर या साईज न केलेला आहे इथून थोडस प्रेस केलं खालून थोडस प्रेस केलं त्याला इथं वर ठेवलेलं आहे आणि खालचं केलेलं आहे डिलीट ठीक आहे. परत इथं काय केलं टीई ए आहे सी आणि त्याला इथं बरोबर ठेवलेलं आहे ठीक आहे. आता हा झाला ए थोडंफार कमी जसं झाल्यावर कसं दिसतं ते दाखवतो तुम्हाला ते आर्टिस्टिकच वाटेल. टीई ए सी आणि परत हा एच आहे ठीक आहे. त्याच्यावर मी काय ठेवतोय पाठीमागचं का डिलीट करतोय समजलंय ना तुम्हाला लॉजिक थोडस वापरूया आपण. हे हे का डिलीट करतोय माहितीये ना पाठीमागचं कारण ते काय आहे त्यामध्ये कोणता अल्फाबेट आहे कोणता अल्फाबेट आहे त्यामध्ये टी आहे टी टी ए टी ए बाकी येस व्हेरी गुड. आता इथं याला मी छोटस बारीक केलं आणि बरोबर याच्यावरती ठेवलं आणि पाठीमागचा जो टी आहे तो काढून टाकला. आता एकदा चेक करा याला सिलेक्ट करा मध्ये आणा हा टी आहे. ओ माय गॉड
आपण सिलेक्ट काय केलं, हा सी आहे इथं, इथं एच आहे, इथं ई आहे, इथं ए, इथं अच्छा ओके. तुम्हाला मला बोलायचंय जे ना ते ना मी काय केलं ठीक आहे असं ते. आणि इथं काय आहे, टी आहे, टी तर बरोबर आहे, फक्त ई आपल्याला पाहिजे. पण ई जर इथे घेतलेला असेल आपण ऑलरेडी, ते एच आहे, बघा असं होऊ शकतं. ई म्हणजे काय होतं, कारण ते ब्लॅक पासून सुरू होतं ना, त्यामुळे दिसत नाही, त्यामुळे असं चेक करायचं असतं आपल्याला. आणि इथं ई आहे, द टी ई इथं काय आहे, टीच आहे, फक्त आपल्याला ए आणावं लागेल. इथं काय आहे, टी ई सी आहे, बरोबर आहे. तिकडे काय आहे, मी तो तुम्हाला मी सगळेच देणार, त्यामुळे काय तुम्हाला परत तयार करत बसावं लागणार नाही. ओके काय करायला सांगा, चला लवकर फास्ट. इथं काय आहे, टी आहे, इथं ए ई आहे, इथं काय आहे, सी आहे, आणि इथं एच आहे. तर राहिलेले स्ट्रक्चर कोणकोणते ते सांगा मला. ई आर, ए ई आर राहिलेला आहे. ई घेऊ शकतो आपण आता, इथं कंट्रोल सी कंट्रोल व्ही, इथं काय आहे, एच, तर ई म्हणजे ए आर घ्यायचं आपल्याला, बरोबर आहे. इन्सर्ट मध्ये घेतलं आणि पुढे जोडायचं टी टीचरचा, म्हणजे आर्ट, टीचरच्या शब्दामध्ये आर्ट आहेच. आता बघा इथं घेतला आपण ए, त्याला केला छोटा एवढा, एकदा चेक करा, हा आणि हा सेम आहे, टी ई ए थोडस सेम सेम डिस्टन्स तर आपल्याला ठेवायचं आहे. ते नंतर पाहणारच पाहणारच आहोत. टी ई ए आणि इथं सी आहे, इथं एच आहे, बरोबर आहे, इथं काय परत ई आहे, आणि आता काय राहिलेलं आहे, फक्त आर. आर इन्सर्ट मध्ये गेलो, व्हिडिओ मध्ये गेलो, दिस डिवाइस मध्ये गेलो, अँड दिस इज आर. ज्यासाठी हा इफेक्ट परत आपण कधी तयार करू शकतो, याचा वापर करून, कशाचा, ऍडोब प्रीमियरचा. पण ज्यावेळेस हा इफेक्ट सुरुवातीला तयार झाला, हे आपण रिजनरेट केलंय, त्यासाठी किती करोडो रुपये खर्च केलेले आहेत लोकांनी. केजीएफचा तो माहितीये का ट्रेलर, केजीएफ नाव माहितीये का, पिक्चरचं नाव कोणाला माहितीये का, बघत नाही कोणाला तरी माहित असेल ना, यामध्ये कोणी बघितलं असेल तर हो म्हणा. साऊथचा पिक्चर आहे, साऊथचा का ट्रेलर दाखवतो मला युट्यूबवर म्हणजे तुम्हाला कळेल की आपण हा इफेक्ट का देतोय. आणि हा फेमस इफेक्ट आहे, ठीक आहे. ओके नाही वेळेच नाही, मी ट्रेलर बघितलेला आहे, आता तुम्हाला दाखवतो, बघते नंतर बघूया ते. आता याला मी फुल स्क्रीन करतो, त्यावेळेस काय होणार आहे, हे सगळ्यांना प्लेबॅकला आपल्याला सायमल्टेनियसली करायचं आहे. याला सिलेक्ट करा, टीला प्लेबॅकला जावा, इन क्लिक सिक्वेन्स आहे ना, ते ऑटोमॅटिक प्ले झालं पाहिजे फुल स्क्रीन केल्यावर ऑटोमॅटिकली. परत याला सिलेक्ट करा प्लेबॅक मध्ये, काय करा ऑटोमॅटिकली, याला सिलेक्ट करा प्लेबॅक मध्ये ऑटोमॅटिकली, परत याला सिलेक्ट करा प्लेबॅक ऑटोमॅटिक ओपनच होईल तो ऑटोमॅटिकली, त्याला काय करा ऑटोमॅटिकली, इन क्लिक सिक्वेन्स ऑटोमॅटिकली, आणि इथे क्लिक सिक्वेन्स ऑटोमॅटिकली, ठीक आहे. तर सगळे ऑटोमॅटिकली प्ले होणार आहेत, आपण फुल स्क्रीन करून पाहूया. फुल स्क्रीन केली आपण, टी हा प्ले होऊन झाल्यावर परत काय होणार आहे, ई, असं आपल्याला नकोय. आता काय पाहिजे, अॅनिमेशन पेन मध्ये मी काय करायला पाहिजे सांगा. अॅनिमेशन पेन मध्ये सगळे आलेले असतील बघा, इथं टी ई ए सी एच ई आर. नवीन सांगायचे, नवीन वाले लोक सांगायचे, नवीन वाले, नवीन वाले एकदम नवीन, जुने वाले काय झिरो मिनिटात सांगतील. यस, कोणी सांगितलं उत्तर विथ प्रिव्हियस ओरली, अस्मिता गवंडी, बरोबर, विथ प्रिव्हियस
विथ प्रीवियस इथे मी काय करायचं आहे सॉरी विथ प्रीवियस इथे मी काय करायचं आहे विथ प्रीवियस इथे मी काय करायचं आहे विथ प्रीवियस आले एका लाईन बरोबर ते विथ प्रीवियस नाही तर काय करायचं आहे विथ प्रीवियस टी ला सुद्धा करायचं आहे आफ्टर प्रिव्हियस केले तरी चालेल कारण ऑटोमॅटिक प्ले होते फुल स्क्रीन केल्या गेल्या ते त्यामुळे आफ्टर म्हणजे काय माहितीये का फुल स्क्रीन करणे हा एक आफ्टर इफेक्ट आहे म्हणजे आफ्टर आहे तो आणि आफ्टर प्रिव्हियस म्हणजे फुल स्क्रीन करण्याच्या इव्हेंटच्या नंतरचा याला मी फुल स्क्रीन केलं अजून एकदा फुल स्क्रीन करून स्लाइड शो आता इथं बघायला सिलेक्ट करा आणि अॅनिमेशन मध्ये चेक करा ऑटोमॅटिकली आहे का प्लेबॅक मध्ये ऑटोमॅटिकली आहे ठीक आहे प्ले केलं तर तो प्ले होईल तेवढाच आपण सिलेक्ट केलेला आहे ठीक आहे आता स्लाइड शो मध्ये फ्रॉम बिगिनिंग अरे सॉरी फ्रॉम दिस स्लाइड चेक करूया आपण फ्रॉम दिस स्लाइड ही स्लाइडवरती इफेक्ट बघायचे ना आपल्याला त्यामुळे फ्रॉम करंट स्लाइड सर ॲनिमेशन प्ले मध्ये ठेवलं पाहिजे ना ट्रिगर वरती आहे काय ट्रिगर वरती आहे ॲनिमेशन जे आहे ना व्हिडिओ ॲनिमेशन ते प्ले वरती ठेवलं पाहिजे ना ट्रिगर वरती आहे नाही ट्रिगर वरती कुठे ट्रिगरचा अजून आपण काय उल्लेख इथे केला नाही नाही म्हणजे ते बघा पॅन मध्ये तुमचं दिसून येईल ट्रिगर मध्ये दिसते ॲनिमेशन पेन हे जे आहे ना मॅडम हा ॲनिमेशन पेन मध्ये क्लिक क्लिक हे ट्रिगर आहे त्याचं क्लिक हे वरचं जे आहे का नाही वरचं हे वरचे इफेक्ट आहेत आणि इथे काय दिसतं माहितीये का ऑन क्लिक प्ले झालं पाहिजे असं दिसतंय इथं ठीक आहे म्हणजे इथे क्लिक न जर करायचं असेल तर याला करायचं आणि पण हे वरचे काय फुल स्क्रीन वरचे इफेक्ट आहेत ठीक आहे या पद्धतीनं तर ट्रिगर तुम्हाला माहितीये का ट्रिगर इफेक्ट म्हणजे काय आहे खूप मोठा ट्रिगर इफेक्ट मला बरोबर पण आपण जर अॅनिमेशन मध्ये प्ले ठेवलं ना हा बरोबर तर हा अॅनिमेशन मध्ये बघा ते वरती प्लॅन आहे त्याच्यामध्ये प्ले दिसते ते ऑन झालं पाहिजे ब्लू मध्ये आलं पाहिजे मग पॉज वरती राहत नाही व्हिडिओ सगळे एकत्र व्यवस्थित प्ले होतील नाही आता प्ले होतात ना वरच्या बाजूला जरी तुम्ही केले इथं अॅनिमेशन पेन म्हणजे इथं हे कळतं ऍटलीस्ट तुम्हाला की धिस इज म्हणजे याचा टाइम इथनं सेट करता येतो किंवा याच एका ओळीत आलेलं तर ते दिसतं ट्रिगरचा वापर मॅडम वेगळ्या गोष्टीसाठी आहे त्यामध्ये नाही ते तुमचं मल्टिपल दिसतंय ना त्याच्याऐवजी तुम्ही प्ले ला क्लिक करून बघा काय होत कोणत्या प्ले ला वरती व्हिडिओ सिलेक्ट करा हा आणि प्ले ला क्लिक करा बरोबर केलं ना आपण असं आता पॅन मध्ये बघा काय दिसतंय हे पॅन आहे ना अॅनिमेशन पेन 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 हा हा अॅनिमेशन पेन हा बरोबर त्याच्यातले हे ट्रिगर खरे निघून जातात हे खाली तुमचे ट्रिगर दिसतात बघा क्लिक केल्यामुळे क्लिक केल्यामुळे ते तसं दिसते आणि सिलेक्शन हे तर काय दिसतं फक्त अॅनिमेशन पेन मध्ये आपल्याला नंतरचा फायदा काय याला ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट करता ठीक आहे त्यावेळेस कोणतं लेटर सिलेक्ट आहे ते एक दिसेल तुम्हाला बरोबर आहे आणि बरं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की प्ले ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेला वेगवेगळे वेज आहेत आता सध्या आपल्याला जे आपलं टार्गेट आहे ते हे आहे की आपल्याला ऍटोमॅटिक झालं पाहिजे बरोबर आहे का ना आता क्लिक इन क्लिक सिक्वेन्स आलाय बघा वर आणि हे ऍटोमॅटिक आलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही ट्रिगरशी ज्यावेळेस तुम्ही डील कराल ट्रिगरचा अर्थच असा आहे की ते अॅनिमेशन कधी प्ले झालं पाहिजे ते आपण ठरवणार आहोत आणि ते कधी उपयोगी आहे माहितीये का ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन क्लास घेताय प्रोजेक्टर वरती आणि एका स्लाइड वरती एका पर्टिक्युलर शेपला तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर किंवा क्लिक केल्यानंतर कुठेही ठीक आहे ते अॅनिमेशन प्ले झालं पाहिजे तर क्लिक सिक्वेन्सला करताना ते काय होणार आहे ट्रिगरचा वापर आपल्याला करायचा आहे आणि त्यांना आता ऑटोमॅटिकली करतो मी आता इथं आणि याला इथं मी काय करतो ऑटोमॅटिकली करतो ठीक आहे TEA इथं आला बघा परत एकदा TECHER ठीक आहे आता हा सिक्वेन्स बरोबर झाला आणि आता याला सगळ्याला सिलेक्ट करतो मी 1 2 3 4 5 6 7 आणि अॅनिमेशन मध्ये जाऊन स्टार्ट मध्ये जाऊन विथ प्रिव्हियस करून टाकतो ठीक आहे आता पहिल्यासारखं झालेलं आहे एनी प्रॉब्लेम
एनी प्रॉब्लेम टू एनीबडी? नो सर. हा ट्रिगर, ट्रिगरशी तिथं ऑन दी स्लाइड सिलेक्ट करून प्लेला क्लिक करू नका, त्यावेळेस ते ट्रिगर होईल. कारण आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, आपल्याला लाईव्ह लेक्चर म्हणजे पीपीटी ओपन करून शिकवायचं नाहीये. पीपीटी ओपन करून शिकवताना आपण ट्रिगरचा वापर करणारच आहे. सध्या आपण काय करणार आहे, व्हिडिओ, बरोबर का नाही? व्हिडिओचा आपला इंट्रो आहे हा, ठीक आहे. त्यासाठी ट्रिगर व्हिडिओ मध्ये उपयोगी नाही, पण ट्रिगर खूप काही मोठी कामं करता येऊ शकतात. वेबसाईट आपण बनवणार आहोत त्यांना, ऑफलाईन मधली, ऑफलाईन मधली, ठीक आहे. बरं, आता आपण फुल स्क्रीन करून चेक करूया. ओके, सगळे एकत्र प्ले होत आहेत आणि एकमेकात जात आहेत आता, म्हणजे एकत्रित जात आहेत. परत एकमेकामध्ये आपल्याला थोडस याला आता जॉईन केलं तर अजून ते चांगलं वाटणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार, एक अंदाज घेणार आहे की कुठून किती क्रॉप करायचं, व्हिडिओला क्रॉप करायचं, व्हिडिओला सुद्धा क्रॉप करता येतो. त्यासाठी घ्यायची ग्रीड लाईन्स. बघा मी करताना किती काय काय गोष्टी केलेल्या होत्या ते तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं जे काय प्रोडक्शन असेल ते थोडस क्वालिटीच तयार होईल, ठीक आहे. आता याला मी सिलेक्ट केलं, सिलेक्ट केल्यानंतर या व्हिडिओला मी क्रॉप करायचं आहे मला, बरोबर आहे. थोडंसं झूम करतो मी आता इथं. आपल्या सिलेक्ट केलं आणि क्रॉपमध्ये गेल्यानंतर मला हिथून हिथपर्यंत काढायचं आहे, पण तुम्हाला रेषा काढायला पाहिजे. त्यासाठी मी काय करेन, व्ह्यू आणि आता गाईड्स घेतलं होतं ना आपण, तसंच काय करायचं, ग्रीडलाईन्स घ्यायची. ग्रीडलाईन्स, ठीक आहे. ग्रीडलाईन्स नाही कळली तरी तुम्ही रेष वगैरे आखू शकता इथं. आता या ग्रीडलाईन्स पर्यंत थोडंसं कट करायचं किंवा इथपर्यंत कट करायचं. आता हे समथिंग लाईक दिस, तुम्ही टेम्पररी काय करा, दोन लाईन्स घ्या. हे बघा, इथे एक लाईन ठेवा आणि परत इथे एक लाईन ठेवा, कारण ते ब्लॅक होताना क्रॉप करताना सुद्धा ब्लॅक होणार आहे. हे दिसतोय का मध्ये, थोडस इकडे सारून घ्यायचंय आपल्याला. तुम्ही म्हणाल राहून दे एवढे चौकून, असंच राहून दे, तसं नाही म्हणायचं, राहून दे नाही म्हणायचं कधी. जेवढं काही आपल्याला करता येईल यामध्ये चांगलं तेवढं करायचं, एकदा केलं तरी चांगलंच करायचं आपल्याला. तर याला थोडस पुढं, आता याला क्रॉप करायचंय आपल्याला. मग आता फॉर्मॅटमध्ये क्रॉपला ज्यावेळेस मी सिलेक्ट करेन, त्यावेळेस मला क्रॉप करण्याची एक डिरेक्शन मिळेल की इथून मला हिथपर्यंत क्रॉप करायचं, इथून मला काय करायचं आहे, हिथपर्यंत क्रॉप करायचं आहे, ठीक आहे. आणि टी, ठीक आहे. तसंच काय करायचं, सेम ई साठी करायचं आहे. थोडासा अंदाज घ्या कुठून कुठपर्यंत आहे. आता इथं ह्या ज्या दोन लाईन्स आहेत का नाही, त्या लाईन्स इथं घ्यायच्या असे, आपल्याला क्रॉपची डिरेक्शन कळावी म्हणून. ई, ठीक आहे. आता याला फॉर्मॅटमध्ये जाऊन क्रॉपमध्ये जायचं आणि क्रॉपमध्ये जाऊन त्या लाईन पर्यंत तुम्हाला कट करायचं आहे. जर ही मीटिंग 10:30 नंतर बंद झाली तर लगेच जॉईन व्हायचं, कारण कंटिन्यू मध्ये मीटिंग आपली पुढे चालणारच आहे. थोडस हे उरकून घेऊया आपण पुढच्या मीटिंग, पुढच्या सेशन मध्ये, आणि परत सर सुद्धा जॉईन होतील, परत आपले दुसरे जे तुमचे इन्स्टॉलेशनशी रिलेटेड किंवा ॲप संदर्भात, ऍडमिशन संदर्भात जे प्रश्न आहेत ते आपण कंटिन्यू करणारच आहोत. 10:30 नंतर मग ग्रुपच्या मीटिंग आयडीला सगळ्यांनी जॉईन व्हा, कारण स्टार्ट प्लस बटन डिसेबल होईल 2 तासानंतर. सर आलेत का? हो सर. बर. डिसेबल म्हणजे हे मला असं म्हणायचं की जर मीटिंग कंटिन्यू झाली तर आपण लगेच कंटिन्यू करू एवढं सांगून, कारण अनलिमिटेड एग्जिट करू नका कोणी, कंटिन्यू चालू राहील मीटिंग. हा, एग्जिट करू नका. यस, कंटिन्यू राहीलच चालू. म्हणजे जरी मी 2 तासाचा सेट जरी केलेला असेल तरी आता अनलिमिटेड असल्यामुळे आपल्याला टायमिंग मध्ये काही चेंज प्रॉब्लेम येणार नाही. अगोदर मी सुरू करतो, नंतर पर्यंत आपण सुरू ठेवू शकतो. देताना फक्त मी टाइम सेट केला 2 तासाचा. ओके, तर याला मी काय करतो, सेट करतो इकडे. सी, ठीक आहे. परत फॉर्मॅट मध्ये क्रॉप लाईन पर्यंत कट केले. ओके, हे काढून टाकतो, सध्या मला याची गरज नाही. परत ठेवा, टेंटेटिव्ह ठेवा अगोदर. परत त्या व्हिडिओला सिलेक्ट करा, मधले कुठलं तरी प्रेस करा, एच
नजर ठेवायची त्यावरती, ते लगेच निघून जात, कळलं का नाही? इथं बघा त्या लाईन पर्यंत घ्यायची आपल्याला, त्या ग्रीड लाईन्स पर्यंत, त्याच्या थोडस आतपर्यंत घेतलं तरी चालेल. आणि ते जे फायर इफेक्ट मधले जे त्याचे फ्लेम्स आहेत का नाही, ते फ्लेम्सला सुद्धा येऊ द्यायचे, त्यामुळे एकदम एकदम तंतोतंत मी क्रॉप नाही करायचं त्याला. ओके, व्हिडिओला सिलेक्ट केला, व्हिडिओच्या व्हिडिओ टूलच्या फॉर्मॅटमध्ये जायचं आणि क्रॉप करायचं, बरं का? नाही तर क्रॉप कुठं आहे वगैरे असे बेसिक, खूपच बेसिक प्रश्न सुद्धा तुम्ही विचारत असता मला. त्यामुळं त्यावेळेला थोडीशी खबरदारी घ्यायची की आपल्याला ते बघता आलं तर बघायचं अगोदर, किंवा मग क्रॉप कुठं आहे हे मी सांगणार नाही तुम्हाला मग, कारण मी 7 वेळा सांगितलंय तुम्हाला. आता सध्या तुमच्या प्रशिक्षणार्थींना तरी विचारा, प्रश्न सुटला नाही गुगलला सुद्धा तर माझ्याकडे या, मी तो सोडवणार तुमचा पीपीटी मधला प्रश्न 100% सोडवणार. पण अगोदर तुमचे प्रयत्न होणे गरजेचे आहेत, बरं का? तिथं ई ठीक आहे, त्यानंतर फॉर्मॅट मध्ये जाऊन इथे काय करायचं आहे, क्रॉप. बरेचसे आमचे प्रशिक्षणार्थी आता सज्ज झालेले आहेत, त्यांनी खूपच चांगले काम केलेलं आहे, त्यांची मी दखल घेतलेली आहे, सगळ्यांची मी दखल घेतोय आणि त्याचे खूपच वेगळे बेनिफिट त्यांना मिळणार आहेत. ठीक आहे, आता इथे काय करेन मी, व्हिडिओच्या विंडोला सिलेक्ट करून व्हिडिओ टूल मधून क्रॉप घेईन लाईन पर्यंत. त्यामुळे टायटल तुमचं कधी बी आपल्या टॉपिकचं वगैरे जे आर्टिस्टिक असं जर तुम्ही निवडलेलं असेल तर कमी जाईल टेक्स्ट. पण मी श्री साईबाबा कॉलेज शिर्डी सगळं घेतलेले होते त्याच्या वेळेला, कारण ती कॉलेजच्या नावाची गरज होती ती. बरोबर आहे, हे एकमेकात मिक्स केले. त्यावेळेला आता हा इफेक्ट, आता इफेक्टचा ऑप्शन जो आहे का ना, तो अॅनिमेशन वगैरे ते तर सेम राहिलेला आहे, थोडंसं सगळं सिलेक्ट करा आणि मध्ये आणा. आणि आता पहा, फुल स्क्रीन करूया. टीचर आलं, फायर इफेक्ट थांबलं आणि गेलं. आता पूर्ण ब्लॅक केल्यावर खूप अजून चांगला दिसेल. तुम्ही याचे शेप्स मोठे घेऊ शकता आणि मोठे घेऊन सुद्धा आता आजूबाजूला ठेवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आता मोठे झाल्यावर ते हे होणार नाहीत, काय होणार नाहीत, इकडे तिकडे जाणार नाहीत. थोडेसे मोठे करून पाहूया आपण. हे बघा, इथं टी झालं, त्यानंतर इथं तेवढ्या साईजचं तुम्हाला घ्यायचं आहे, एक माप घ्या. प्रत्येक वेळेस ड्रॅग करता येऊ नये त्यासाठी मी काय करू, बरं शॉर्टकट वापरू, जुने लोक सांगा जरा. आता मला एवढ्या साईजचं घ्यायचं तर मी काय करणार, सिलेक्ट करणार, फॉर्मॅटमध्ये जाणार आणि साईज बघणार, 3.32 1.91. ऑल सिलेक्ट, हा यस, 3.32 1.91. आता इथे मी काय करेन, 3. इथे सिलेक्ट करणार आणि इथे काय लिहिणार, 3.32 आलं पाहिजे, 3.32 होणार की, होणार की, पण करून देणार लोकांना. आता इथं बघा, 3.32 आणि 1. काय आहे, 1.91. सगळे शॉर्टकट एका दिवसात नाही सांगायचे आपल्याला. किती झाले, 3.2.52 आहे ना, 3. काय आहे, 32. नाही काय करायचं आहे, 3.32 टाकायचं आहे. हे का माहितीये का, कारण नवीन लोकांना याचा सराव व्हावा, हा त्यांचे त्यांच्या कीबोर्ड वरती माऊस वरती रुळावेत, नजरा त्यांच्या स्क्रीन वरती गडाव्यात, म्हणून या हा सगळा उपद्व्याप आहे. तो वरची साईज हे उचलले ना, त्याच्या प्रपोर्शनल मॅनर मध्ये आलं पाहिजे ते 3.32. शेपच अगोदर मोठा होता तिकडं. सध्या तुम्ही अशी प्रॅक्टिस करा, कारण ते याच्यापेक्षा लवकर जर तुम्ही हे करू शकत असाल, तिथं डायमेन्शन लिहिण्यापेक्षा तर डायमेन्शन तुम्ही हे लवकर जास्त करू शकतो, कारण सगळ्यांनाच ते वेळ जाणार आहे. बट थोडंसं हे येण्यासाठी
सेम साइज येण्यासाठी तिथं त्याचा वापर आपण करू शकतो नंतर थोडं कमी जास्त. ठीक आहे, टीई ए झालं इथं, परत हा काय झाला सी झाला, हा आर आहे, हा ई आहे आणि हा एच आहे. एक चांगली गोष्ट झाली की झूम आपलं कंटिन्यू झालेलं आहे, तर शेवटी खूप गडबड 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 करून संपवण्यात मजा नव्हती. टी ई ए सी आणि ते काय आहे परत हा एच आहे. थोडस वर घ्या एखादा रेफरन्स घेऊया आपण, हा एच ठीक आहे, परत हा ई, एखादा थोडा कमी झालाय का एकापेक्षा तरी सुद्धा ते चालेल बर का. थोडं पण मायनर इफेक्ट पाहिजे, कारण का तो फॉन्ट मधलाच इफेक्ट वाटणार आहे, फॉन्ट तसा आहे. हे बघा टी ई ए सी इथं एच, इथे काय आहे ई, बरोबर आहे, आणि इथे काय आहे आर. करून टाका शेवट लास्ट. ठीक आहे, काय वाढवायचंय काय कमी करायचंय ते बघूया आपण. सगळं सिलेक्ट करा, थोडस खाली असं सेंटरला वगैरे घ्या, पाठीमागचंही ब्लॅक करून टाका आत्ताच, फॉर्मॅट बॅकग्राऊंड आणि एव्हरीथिंग इज ब्लॅक्ड. आता याला करतो मी फुल स्क्रीन. ठीक आहे, थोडस वेळ घेईल ते. हो, टीचर, द टीचर फायर अँड बज ऑफ, गुड. आता अशा पद्धतीनं तुम्ही काही टेक्स्ट तयार करा, ते सगळं मी तुम्हाला पाठवून देतो. हा, व्हेरी व्हेरी नाईस, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. तर अशा पद्धतीनं आपण इंट्रोचा जो दोन मेथड होते ते संपवले. तिसरी जी मेथड होती ती माझी पीपीटी मॅन मोबिन शेख वगैरे ते वगैरे बघत होता तुम्ही ते, तर ते आपण उद्या कंटिन्यू करूया. इंट्रो इंट्रो रोज थोडं 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 आपल्याला इंट्रो बद्दल पाहू शकतो आपण. पण आता इंट्रो नंतर मेन बॉडी तुमची येणार आहे, पण जे काय मेन बॉडी तुम्ही भविष्यात तयार करणार आहात आणि त्यासाठी जे काही आपल्याला वेब स्पेसवरती आपले अस्तित्व पाहिजे, तर त्यासाठी वेबसाईटचा एक थोडासा क्रिएशन मी आता हा सेशन नंतर सांगेन. सरांचं जे काही सरांचे तुमचं आपलं डिस्कशन होईल, त्या डिस्कशन नंतर आपण थोडं पुढं एक थोडस आयडिया देतो तुम्हाला, आणि ती आयडिया तुम्हाला तेवढी करून घ्यायची, उद्या तयारीत राहायचंय, म्हणजे उद्याच्या उद्या तुमची वेबसाईट बनून तयार होईल. मग तिथून पुढे जे जे होमवर्क कराल तुम्ही वेबसाईटवर टाका तुमच्या. आणि तुमच्या वेबसाईटचा ऍड्रेस, तुमचा ईमेलचा एक कॉलम आहे की नाही, तसा वेबसाईटचा कॉलम माझ्याकडे असणार ध्यानात घ्या. सुपर ऍडव्हान्सचे सुपर ट्रेनिंगची सुपर वेबसाईट उद्या तयार होईल, पण त्याच्या अगोदर बेसिक जे काय करायचे तुम्हाला तयारी त्याची, ती आज दाखवेन आणि उद्या आपण वेबसाईट तयार करूया. तर मी आता राहुल नेहरे सरांना विनंती करतो, आता मी माझा माईक ऑफ करतो, कुणीही जाऊ नका. ठीक आहे माय, तुम्ही जेवत असाल, पाणी पित असाल, काय असाल ते चालू ठेवूनच करा. ओके, तर आहेत का नेहरे सर? आहेत ना? हो सर. हो सर, आता तर मग तुम्ही प्रत्येकानं तुमचे तुमचे प्रॉब्लेम शेअर करा, तुम्हाला काय काय आले किंवा काय काय शंका आहेत, काय काय आपण म्हणूया ऍप बद्दल क्वेरीज, ऍप बद्दलच्या क्वेरीज खूप मला येत होत्या. तर आता तुम्ही, तुम्हाला वेळ मिळालेली आहे, चान्स मिळालेला आहे, तर झोपले तर चालेल मॅडम, झोपून तुम्ही म्हणजे पडून लेक्चर अटेंड करा, पडणे आणि झोपणे फरक आहे. फक्त डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा, महत्वाचं मती उघडी ठेवा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. माईक विचारू का पहिला प्रश्न? सगळ्यांनी माईक बंद करा. आणि कोण विचारतय माईक अगोदर? नाव काय आहे तुमचं मॅडम? सर मी विचारू का पहिला प्रश्न? नाव काय? हा, गीता जोशी मॅडम, तुम्ही ना विचारा प्रश्न, मी माझा माईक ऑफ करतो आणि एका मिनिटानंतर मी जॉईन करतो तुम्हाला. विचारा. ते रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्या ऍप मध्ये कसे बघायचे ते सांगाल का जरा? मॅम आता आवाज येतोय माझा? हा येतोय. ओके, आता ऍप्लिकेशनच्या याच्यामध्ये जर मोमिन सर एक मिनिट, जर तुम्ही मॅडमला, मॅडम तुमच्याकडे आता ऍप्लिकेशन तुम्हाला ओपन करता येणार नाही, कारण आता ऍप्लिकेशन मधनच व्हिडिओ पाहत आहात त्याच्यामुळे. तर ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही ज्यावेळेस आता बुक केलेलं आहे, ज्या ज्या लोकांनी ऍप्लिकेशन मध्ये कोर्स बुक केलाय,
लेफ्ट साइडला माय लाईव्ह कोर्सेस मध्ये जायचंय आणि माय लाईव्ह कोर्सेस मध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला तिथे आत्ताचा आपला जो कोर्स आहे ओके सुपर मास्टरी कोर्स तर हा जो आहे सुपर ऍडव्हान्स मास्टरी कोर्स हा तुम्हाला तिथे दिसेल कारण तुम्ही त्याला बुक केलेला आहे तो ओपन केल्यानंतर ना तुम्हाला खाली व्ह्यू रेकॉर्डिंग म्हणून ऑप्शन दिसेल पण त्याच्यामध्ये सर ब्लँक येते सगळं कालपासून आता पण बघितलं नाही त्याच्यामध्ये ब्लँक काय येते तर सरांचं जसं जसं लेक्चर होईल आता हे कालपासून हे पहिलं लेक्चर आहे आपलं तर आता हे लेक्चर झालं याची रेकॉर्डिंग सरांकडनं आली म्हणजे ती रेकॉर्डिंग नंतर ना अपलोड करून तिथे तुम्हाला बघण्यासाठी उद्या अवेलेबल होईल अच्छा मी कालचं रेकॉर्डिंग बघत होते ऍक्च्युअली 14-15 रेकॉर्डिंग बघत होते पण ते नाही मिळालं मला नाही नाही ते आता आता याच्या मागच्या पूर्वीच्या ज्या रेकॉर्डिंग असतील तर सर ते व्ह्यू रेकॉर्ड म्हणजे तुमचे जे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत रेकॉर्डेड कोर्सेस मध्ये आता हळूहळू सर सगळे व्हिडिओ टाकतील त्या रेकॉर्डेड कोर्स मध्ये आणि मग रेकॉर्डेड कोर्स तुम्हाला बोनस मध्ये एनरोल करावे लागतील आणि त्या कोर्सला एनरोल करण्यासाठी ऑलरेडी तुम्हाला कुठं म्हणजे सरांच्या बोनस मधनच ते कोर्सेस तुम्ही एनरोल करू शकाल परंतु लाईव्ह सेशनचं जे रेकॉर्डिंग आहे ते लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग तुम्हाला तिथेच व्ह्यू रेकॉर्डिंगला अवेलेबल होऊन जाईल म्हणजे आज सेशन झालं उद्यापासून होईल हो हो तर ते सरांकडे तसं अवेलेबल होऊन ओके ओके सर हा सर नमस्ते बोला सर का नाही म्हणजे मी ऍडमिन आहे आणि ग्रुपला माणसांना ऍड करताना की नाही पैसे भरताना त्यांना खूप अडचणी आल्या तर आपल्याला असं समोर इंटरफेसला पे नाव असं डायरेक्ट पेमेंट करण्यासाठी ऑप्शन वर ठेवता येणार नाही का नाही नाही आता याच्यामध्ये काय आहे सरांचा आता सध्या एक कोर्स आहे वेगवेगळे कोर्सेस येणार आहेत तर याच्यामुळे ई कॉमर्स सारखा जो प्लॅटफॉर्म आहे तो तयार करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सरांचा होम स्क्रीनला जो कोर्स दिसतोय तुम्ही पेमेंट केलं नसेल तर त्या कोर्सवर क्लिक करायचे तो कोर्स पुढे गेला की चेकआउट करून तुम्हाला डायरेक्ट पेमेंट गेटवेला जाईल तिथे तुम्हाला तुमचं कार्ड ने करणार आहात गुगल पे ने करणार आहात ज्या कुठल्या मेथडने तुम्ही पेमेंट करणार आहात त्याने तुम्ही पेमेंट करू शकता फक्त पेमेंट केल्यानंतर तुम्हाला लगेच सक्सेसफुलचा मेसेज आला बँकेचा मेसेज आला तर लगेच एक्झिट करायचं नाही ऍप्लिकेशन ते पेमेंट कम्प्लीट झाल्यानंतर ना तो पुन्हा इकडे ऍप्लिकेशन मध्ये येईल तुम्हाला बुकिंग सक्सेसफुलचा मेसेज येईल स्क्रीनशॉट म्हणजे तिथे स्क्रीनवर तुम्हाला बुकिंग सक्सेसफुल झाल्याचं अॅनिमेशन येईल आणि मग त्याच्यानंतर ना तुम्ही ते सगळ्या बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक क्लोज झालेल्या असतात तर पेमेंट प्रोसेस होत असताना कुणी ऍप्लिकेशन एक्झिट करायचं नाही किंवा क्लोज करायचं नाही मग त्या केसमध्ये ऍप्लिकेशनला फीडबॅक जात नाही की तुमचं पेमेंट कम्प्लीट झालेलं आहे म्हणून तुम्ही पेमेंट कम्प्लीट होऊ द्या ऑटोमॅटिकली तुम्हाला बुकिंग सक्सेसफुलचा मेसेज येईल होम स्क्रीन वरती ऍप मध्ये आणि तुमचं पेमेंट पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल म्हणजे कसं सर त्याला आता खूप वेळ लागायला लागलाय काही काही लोकांना लवकर पेमेंट करता येईना झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका ट्रेनिंग आता सरांचे दुसरे ट्रेनिंग वगैरे चालू झाले की ठीक आहे पण सुरुवातीला फार अडचणी यायला लागल्यात म्हणजे सुरुवातीलाच इंटरफेसलाच पे नाव किंवा बुक नाव असं असेल तर लोकांना सापडेल असं वाटतंय मला नाही नाही तो जो कोर्स आहे ना तोच बुक नाव करायचा तुम्हाला जो कोर्स आहे ना तोच कोर्स एनरोल करायचा आहे आणि सर सुरुवातीला ओपन केलं की अशा हे करा ते करा असं जावा तसं जावा असं काही सूचना असं टाकता येतील का नाही नाही आता हे जे ऍप्लिकेशन आहे ना तर ते वापरण्या संदर्भातले कारण आपण खूप एकदम शॉर्ट पिरियड मध्ये ऍप्लिकेशन लॉन्च केले तुम्हाला ऍप्लिकेशन स्टुडंट साइडला कसं वापरायचंय याच्या रिलेटेड तुम्हाला सगळे व्हिडिओ एक उद्या इव्हिनिंग पर्यंत व्हिडिओ भेटून जातील की तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये काय काय मिळेल किंवा याच्यामध्ये एक शॉर्ट सर आपण फार फार तर एक 10-15 मिनिटाचं जर ट्रेनिंग सेशन ठेवला सगळ्यांसाठी ऍप्लिकेशन कसं वापरायचंय आणि त्याच्यामध्ये कुठल्या फीचर मध्ये गेल्यानंतर शिक्षक किंवा जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना काय काय मिळेल तर त्याचा एक 10-15 मिनिटाचा शॉर्ट डेमो व्हिडिओ मी तर रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवेलच तुम्हाला ते सगळ्यांना तिथे अवेलेबल राहतील परंतु त्याचबरोबर ऍप्लिकेशन मध्ये काय कसं वापरायचं खूप सिंपल आहे 10-15 मिनिटाचा आपण डेमो सेशन घेऊया नमस्कार सर एखाद स्क्रीन शेअर करून दाखवलात ना तर मग सगळ्यांना लवकर लक्षात राहील सेशन मी म्हटलं की तसंच जर स्क्रीन शेअर करून तुम्हाला मी सेशनही देईल परंतु आता तसा वेळ आहे तर आत्ताही मी दाखवू शकतो 10 मिनिट दाखवा सगळे तयार आहेत काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे मला स्क्रीन शेअरचा ऍक्सेस द्या सर एक प्रश्न होता हो बोला हे ऍप कॉम्प्युटरवर वापरता येईल का कारण की जर 600 GB डेटा आहे तो जर डाउनलोड करायचा असेल तर मग ते मोबाईल वरती फार प्रॉब्लेम येणार नाही 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 सर सर
मी जे टाकणार आहे ऍप मध्ये ते पीडीएफ टाकणार आहे, ते पीडीएफ डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या पीसी वरच डाउनलोड होईल तो डेटा, कारण त्याच्यावर लिंक्स आहेत. लिंक्स मी तुम्हाला दाखवले ना, लिंक्स आहेत. हा काय नाही, ते 7 KB फक्त 7 KB. हॅलो, हॅलो सर, मला असं विचारायचंय, ऑफिस माझ्याकडे ऑफिस 16 आहे, तर ऑफिस 35 मिळेल का? 365 चं ऑफिस आपण मिळणार तुम्हाला देणार आहे. आपण आपण एक सर्वे काढूया की किती जण नवीन आहेत यामध्ये, टोटली नवीन आहेत आणि 365 नाही किंवा जे जुने आहेत परंतु अजूनही नाही त्यांच्याकडे, असे नंबर मला बघितल्यानंतर मी कंपनीकडून मागून घेईन. आता मायक्रोसॉफ्टची ब्रँचची ओळख आहे माझी मुंबई, ओके, तर त्यांना मी मागणार आहे 365. तर त्या गोष्टी आपण डिस्कस वेगळ्या करूया. सध्या सर आहेत आपल्याकडे अवेलेबल, तर तुम्ही सगळ्यांनी ऍप बद्दल पेमेंट बद्दल विचारा. तर मी संदीप वर्गे. दुसरं आहे सर, जीमेल वरती लिंक आली. हॅलो, जीमेल वर लिंक आली, त्याच्यामध्ये लॉग इन म्हणून आहे, मेल टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकायचं, पण लॉग इन होत नाही सर. लॉग इन होत, जीमेल वरती लिंक आली, ती लिंक ओपन केल्यानंतर लॉग इन होत नाही. जीमेल वरती तुम्हाला लिंक आली, कशाची लिंक आली? जेव्हा मी हे पेमेंट केलं आणि त्याच्यावरती पण सुद्धा रजिस्ट्रेशन आणि हे आहे आपलं लॉगिंग आहे, तर लॉगिंग ऑलरेडी व्हायला पाहिजे होत, कारण आम्ही पेमेंट केलेलं आहे. म्हणजे ऑलरेडी जर तिथे लॉगिंग झालं असतं तर व्हिडिओ पण चांगल्या पद्धतीने दिसला असते आणि तिथे डाउनलोड करायला सुद्धा बदललं असतं. ते मोबाईल केलं असं तर होणारच, मोबाईल ऍप्लिकेशन नाही आहे ना, कॉम्प्युटरला आहे आपलं. मोबाईल हो, पण त्याच्या ऐका, तिथं लिंक आल्यानंतर तिथे लॉगिंग आणि रजिस्टर असं दोन ऑप्शन आहेत. जर आपण पे केलेले आहेत पैसे तर तिथे लॉगिंग झालं पाहिजे होत, आणि त्या मोठी स्क्रीन दिसल्यानंतर तिथे मोबाईलवर लॉगिन कुठनं करताय? कम्प्युटर मधन. हो, जीमेल ते एक लिंक आलेली आहे. स्क्रीन शेअर करत शकत असेल तर दाखव ना सर, मग सोपं आहे ते. तुम्ही स्क्रीन शेअर करू शकताय का? हो चालेल. हा, ते दाखवा मला लिंक त्यांच्याकडून. आणि सर अजून एक बऱ्याच जणांचा मला प्रश्न असा होता की गव्हर्नमेंट एज्युकेशन म्हणून येते तिथं पैसे पे केल्यानंतर कोणाकोणाला, ते काय प्रॉब्लेम आहे ते काही कळलं नाही कोणाला. गव्हर्नमेंट बरोबर सर, मी हे करू का? हो, तुम्ही स्क्रीन शेअर करा. आपण मला सर हे करा ना. नदाफ मॅडम, नदाफ मॅडम सर, मी ते तेज सरांना हे केले की होस्ट केले. तेज म्हणजे सर बोलायला की लर्न तेज स्टुडंट. तुम्ही करू शकता ना शेअर सर स्क्रीन? आता मला त्या सरांची स्क्रीन शेअर करायची होती जीमेल ना मॅडम. आता कोण सर बोलत होते त्यांना करा, लर्न ते स्टुडंटला नाही, त्यांनाच म्हणते मी. तुम्ही त्यांना को होस्ट करा ना मॅडम. मी लर्न ते स्टुडंट कोण आहेत? ते सरच आहेत ना आपल्या ऍप वाले? ते नाही, आपल्याला यांची स्क्रीन, ते सर आहेत का नाही? सर तुमचं नाव काय होतं? केले बघा त्यांना. आता मी करू शकत नाही ना. तुमचं नाव सांगा. नाव ओम सर. ओम सर का? श्याम कुमार धूम. हा श्याम धूम. धूम सर बघा, धूम BHUM. हो, धूम धूम. ते धूम धूम मचाल्यामधले धूम आहेत का तुम्ही सर? अहो, पण ते लर्न ते स्टुडंट त्यांना होस्ट केल्यामुळे ते त्यांना करू शकतात, मी नाही करू शकत आता. ओ, आपले हे सर आहेत नेहरे सर, तुम्ही करा. हा ठीक आहे, केलंय केलंय सर, केलंय तुम्हाला होस्ट.
ईमेल आला होता म्हटले तुम्ही? हो ईमेल आलेला आहे सर, ईमेल वरती लिंक आलेली आहे. ईमेल दाखव ना सर. ईमेल दाखव. हो नेहरे सर, एडिट प्रोफाइल मधन आपल्याला जो मेल आहे दिलेला तो सुद्धा एडिट करता येतो का? एडिट प्रोफाइल मधन? हा, आपल्या ऍपच्या एडिट प्रोफाइल मधून जो आपण मेल आणि एखादा दुसरा दिलेला आहे तो एडिट करता येईल का? नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुम्हाला चेंज नाही करता येत, कारण ते पेमेंट ट्रान्झॅक्शनला लिंक असल्यामुळे ते एडिटचा ऍक्सेस बंद केलेला आहे. असं काय? एडिट होणार नाही तो एडिट करता येईल. तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही सरांना सांगा, सर आम्हाला ते फॉरवर्ड करतील तर आम्ही तो चेंज करून देऊ. असं ना? हा हा, चेंज करता येईल. दोन तीन मेल होते पेमेंट करताना आम्ही, थोडासा चेंज झालेला आहे मेल मध्ये. हा आहे बघा सर, हा मेल आहे. ओके, नाही नाही, आता याच्यामध्ये ते वेबसाईटला पेमेंट कुठल्या झालेला आहे तर तो त्याच्या रिलेटेडचा तुम्हाला मनी काढणार. तर ते ह्या ह्या वेबसाईटच्या लिंकशी काहीच घेणं देणं नाहीये, याच्यावरती जाऊ पण नका सर. पेयू मनी कडनं जो तुम्हाला मेल येतो पेमेंट ट्रान्झॅक्शनचा, तर त्या त्या साईटवरती काही जाऊ नका, कारण ती लर्नटेचचा वेबसाईट आहे. लर्नटेचच्या ऍप्लिकेशनच्या रिलेटेड तुम्हाला जे ट्रान्झॅक्शनचा मेल येतो तो पेयू मनी कडनं आलेला आहे, तर तो फक्त पेमेंट कन्फर्मेशनचा आहे. त्याच्यावरती तिकडे ओपन करून तिथे तुम्ही कुठल्याच याच्यात जाऊ नका, म्हणजे तुम्हाला फक्त i4 चं ऍप्लिकेशन ओपन करायचं. एकदा तुमचं बुकिंग सक्सेसफुलचा मेसेज आला तर तुम्हाला मेल वगैरे काही कुठलं चेक करायची गरज नाहीये तुमच्या पेमेंट संदर्भात. तुम्हाला आपलं IN4 EPRD ऍप्लिकेशन ओपन करा आणि तिथनं सगळ्या गोष्टी ऍक्सेस करा. तुम्ही तुमच्या मेल मध्ये जाऊ नका. मला वाटलं वेगळा कुठला हे कन्फर्मेशन साठी आहे फक्त. तुम्हाला कुठले जर पेमेंट तुमचं कॅन्सल झालं झालं तर तुम्ही तिकडनं कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्याशी पण तशी काही गरज नाही. तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं, तुम्हाला बाकी कुठलाही ईमेल बघायचा नाही, कुठलाही व्हॉट्सअप मेसेज किंवा कुठलाही टेक्स्ट मेसेज बघायचा नाही. बुकिंग सक्सेसफुल झालं, तुम्हाला तुमच्या लाईव्ह कोर्स मध्ये तुम्हाला कॅलेंडर मध्ये सरांचं स्टार्ट क्लास बटन आलं, तुम्ही झालं, तुमचं बुकिंग वगैरे सक्सेसफुल झालं, तुम्हाला तिथून पुढे फक्त ऍप ओपन करून स्टार्ट क्लास बटनवर संध्याकाळी क्लिक करायचं. फक्त एक महिना दोन महिन्याचा कोर्सचा पिरियड आहे. आणि रेकॉर्डिंग पण तुम्हाला तिथेच व्ह्यू रेकॉर्डिंग मध्येच रेकॉर्डिंग पण पाहायला मिळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी माझी स्क्रीन शेअर करतो, मला तिकडनं तुम्ही होस्ट बनवा परत. हॅलो, हॅलो सर, हॅलो सर, हा नमस्ते, सुतार सर बोलतो मी. हॅलो, हो बोला बोला. आता जे त्यांनी दाखवलं ना, हो, तर माझं पेमेंट मी त्या लिंक वरून क्लिक करूनच मी केलेलं आहे आणि माझं सक्सेसफुल झालेलं आहे. मला म्हणजे सरांना मी विचारलं होतं, सर म्हणले तुमचं पेमेंट झालेलं आहे, पण मला असा कुठला मेसेज तुमच्या ऍप्लिकेशन वर थ्रू आला नाही. आता तुम्ही कुठनं जॉईन झालात सर? मोबाईल मधन, ऍप्लिकेशन मधन झालात की झूम डेस्कटॉप लॅपटॉप वरून? झूमला मिटिंग दिली ना, झूमची लिंक दिली होती, त्यात तिथून झालो मी. तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये तुमचं बुकिंग दिसतंय का तुम्हाला? नाही, ते काय बघितलं नाही मी आता, कारण मला मेसेजही तसा आला नाही सक्सेसफुलीचा. फक्त मी सरांना विचारलं, तुम्हाला बुकिंग झालं ना तर इन ऍपच तो मेसेज येतो सेपरेट काही, त्याच्यासाठी तुम्हाला ईमेल टेक्स्ट येत नाही. तुम्ही फक्त एक हे करा ना, तुमचं ऍप्लिकेशन आता ओपन करू शकाल का? ऍप्लिकेशन हो, IN4 EPRD ऍप्लिकेशन ओपन करा. तर त्यांची स्क्रीन शेअर करा ना, म्हणजे कळेल. हो हो, त्यांना होस्ट बनवावं लागेल. एक मिनिट, काने होस्ट केला सर. नाव काय सर तुमचं? नागनाथ सुतार सर. नागनाथ सुतार सर, हो, कारण मी तुम्हाला होस्ट केले, तुम्हाला होस्ट केले, तुम्ही स्क्रीन प्रेझेंट करा. सर एक प्रश्न होता, नंबर आपण जो केलाय त्याच्या ऍप मध्ये, तो जर व्हॉट्सअप नंबर नसेल आपला आणि व्हॉट्सअप नंबर दुसरा आहे पण ऍडमिशन करायला दुसरा नंबर वापरलाय, मग काही प्रॉब्लेम नाही होणार ना? नाही, प्रॉब्लेम कुठेच होत नाही त्याचा. तो फक्त आता जो नंबर टाकलेला आहे त्या
लॉग इन करताना ओटीपी मात्र त्या नंबरवर येईल. अच्छा अच्छा, म्हणजे ग्रुपला आपला व्हॉट्सअप नंबर देता येईल ना सरांकडे? तो नंबर कुठला असेल, फक्त लॉग इन करताना तुम्ही जो नंबर वापरणार, कारण जो मोबाईल नंबर वापरताय त्याला त्याच्यावर ओटीपी आणि तिथेच रजिस्ट्रेशन होईल, त्याच्यामुळे तो काही कुठला प्रश्न इश्यू नाही येत असा. अच्छा अच्छा ठीक आहे. नाही तेच, कारण की ग्रुप जर व्हॉट्सअप नंबर झाला तर म्हणून विचारलंय. नाही नाही तसा काही प्रॉब्लेम नाही. ओके सर, थँक्यू. सर संदीप वर्गे बोलतोय. नाही नाही, तुमचं पेमेंट झालं असेल तुम्ही ऍप्लिकेशन ओपन करा. तर मी एक प्रश्न विचारू का? हो विचारा ना, विचारा. सर डेस्कटॉप वरती किंवा लॅपटॉप वरती हा ऍप आपल्याला डाउनलोड करता येईल का? तुम्हाला तुम्ही ब्लू स्टॅक मधन हा ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून तिथनं पाहू शकता, काही अडचण नाही येणार तुम्हाला. परंतु याच्यामध्ये आता सरांशी मागे आमचं बोलणं झालं की आम्ही डेस्कटॉप व्हर्जन पण लॉन्च करतोय लवकरच. मग त्या ज्या वेळेला ते लॉन्च होईल मग त्याच वेळेला केलं तर चालेल का? चालेल ना, आता पण तुम्ही करू शकता. असं काही नाही की तुम्ही ब्लू स्टॅक असेल तुमच्या लॅपटॉप डेस्कटॉप मध्ये तर तुम्ही हे ऍप्लिकेशन त्याच्यात इन्स्टॉल करून तुम्ही ओपन करू शकता. तुमच्या कॅलेंडर मध्ये सरांना ब्लू स्टॅक माहिती आहे का? ब्लू स्टॅक, ब्लू स्टॅक कॅलेंडर नाही, ब्लू स्टॅक ची काही म्हणजे माहितीच नाही आपल्याकडे. हे एक ऍप्लिकेशन. ओके सर, तुमच्या कॅलेंडर मध्ये तुम्हाला हा कोर्स दिसतो याचा अर्थ तुमचं बुकिंग सक्सेसफुल झालंय. तुम्ही बुकिंग टॅब मध्ये जा, सगळ्यात शेवटी बुकिंग टॅबला. पाठीमागे रिवर्स येऊ का? नाही नाही, सगळ्यात सगळ्यात शेवटी आहे बघा इकडे कॅलेंडर वॉलेट बुकिंग. बुकिंग मध्ये 999 रुपये तुमचे पेड झाले, तुमचं बुकिंग सक्सेसफुल झालंय. तुम्ही होम स्क्रीन ला या परत. हा आता तुमचं लेफ्ट साइड लोगोच्या वरती लेफ्ट मेनू बार आहे, तिथे क्लिक करा. इथं का? हो हो, तुम्हाला माय लाईव्ह कोर्सेस मध्ये क्लिक करा. माय लाईव्ह कोर्सेस. इथे सरांचा कोर्स तुम्ही एनरोल केलाय तो तुमच्या याच्यामध्ये कोर्सेस मध्ये आलाय, याच्यावरती क्लिक करा. खाली व्ह्यू रेकॉर्डिंग वरती क्लिक कराल तर तुम्हाला जसं जसं रेकॉर्डिंग होईल, म्हणजे आजचा सेशन संपला तर उद्या संध्याकाळ म्हणजे उद्या जशी आता हे सर अवेलेबल करून देतील लगेच व्हिडिओ, तर तो इथे तुम्हाला व्ह्यू रेकॉर्डिंग मध्ये हे सेशन दिसायला चालू होतील. ओके, आणि दुसरी गोष्ट बॅक करा, परत एकदा वरती बॅक क्लिक करा. अजून एकदा बॅक क्लिक करा. ओके, या या होम स्क्रीनला या डायरेक्ट. ओके, तर आता तुम्ही होम स्क्रीनला इथं अपकमिंग कोर्सेस मधनं क्लिक करून सरांचा कोर्स बुक केला, बरोबर? तो बुक झाला. आता वरती जिथं नो रनिंग ऑर अपकमिंग क्लास फॉर द डे दिसते तुम्हाला सगळ्यांना, ओके, त्या ठिकाणी स्टार्ट क्लासचं बटन आलं असेल. ज्यांनी ज्यांनी ऍप्लिकेशन मधनं सेशन सुरू केला त्यांना तिथे होमस्क्रीनला स्टार्ट क्लासचं बटन आलं असेल. आता ते बटन तिथनं का गेलं तर आपलं 10:30 वाजून गेले, 10:30 नंतर ते बटन तिथनं गायब झालं. आता तुम्हाला तुम्ही इथनं होमस्क्रीन वरनं पण स्टार्ट क्लास करू शकता किंवा रोज आपलं ऍप ओपन करायचंय, फक्त कॅलेंडर मध्ये जायचंय आणि स्टार्ट क्लास बटनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा सेशन सुरू करायचा आहे. कॅलेंडरवर क्लिक करा, स्टार्ट क्लास वर क्लिक करा. आता तिथे तुम्हाला येईल की हा हा आत्ताचा आजचा सेशन आहे, हा एक्सपायर झालाय कारण 10:30 वाजून गेले. क्लोज करा, उद्याच्या तारखेवर क्लिक करा. 17 तारखेला क्लोज करा, क्लिक करा. सॉरी, वरती कॅलेंडर मध्ये 17 तारीख. हो, स्टार्ट क्लास खाली तुम्हाला ते आता इथे दाखवेल की तुमचा जो क्लास आहे त्याला एवढा वेळ बाकी आहे, म्हणजे अजून 21 तासाने तो चालू होणार आहे. तर ते स्टार्ट क्लासचं बटन बरोबर 8:30 आधी 5 मिनिटं तुम्हाला एनेबल होईल, तुम्ही 5 मिनिटं आधी तिथे जॉईन करू शकता, स्टार्ट क्लास वर क्लिक करू शकता. ओके ओके सर. ओके, आता क्लोज करा. ओके, तर तुम्हाला सेशन कसा जॉईन करायचा, एक तर कॅलेंडर मध्ये येऊन तुम्हाला स्टार्ट क्लास वर क्लिक करायचंय किंवा होम स्क्रीनला जिथे सगळ्यात वरती नोटीस आली होती तुम्हाला नो रनिंग ऑर अपकमिंग सेशन फॉर द डे होम स्क्रीनला, हो इथं वरती दिसते ना नो रनिंग ऑर अपकमिंग क्लास फॉर द डे, त्याच ठिकाणी स्टार्ट क्लासचं बटन येऊन जाईल. आता रात्री 12 वाजले की तुम्हाला उद्याचं स्टार्ट क्लासचं बटन तिथे येऊन जाईल, जे संध्याकाळी 8:30 आधी 5 मिनिटं एनेबल होईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सेशन जॉईन करू शकता. ओके, कॅलेंडर मधून जायची काय गरज नाही ना पुन्हा तुम्ही? नाही, कुठनही जा तुम्ही, होम स्क्रीनला स्टार्ट क्लास काय आणि कॅलेंडर मधून स्टार्ट क्लास केला, एकच बटन आहे ते. हे तर सर जे 21 ऑगस्ट दिसतंय ना ते तुम्ही स्वाईप करा लेफ्ट बाजूला, 20 ऑगस्ट वगैरे दिसेल बघा समोर जे दिसतंय ना अपकमिंग कोर्सेस. हा असं बी जाता येईल ना त्यांना, ते इकडनं बुकिंग करता येईल. आता तिथनं जाण्याची काही गरज नाही, ऑलरेडी तुम्ही बुकिंग झालेले, बुकिंग झाल्यामुळे व्ह्यू रेकॉर्डिंग आलं,
ज्यांनी बुकिंग नसेल केलं त्यांना ते कार्ट मध्ये घेऊन जाईल डायरेक्ट. आता ओके आता तुम्ही सरांनी हा कोर्स ऑलरेडी बुक केला होता म्हणून सरांना ही रेकॉर्डिंग दिसते, आणि दुसरं कोणी बुक नसेल केलं त्यांनी त्या कोर्सवर क्लिक केलं तर त्यांना तिथे डायरेक्ट चेकआउट आणि पेमेंट गेटवेला जाईल ते पेमेंट करण्यासाठी. असं म्हणजे उद्या आपले ऍप्लिकेशन तुम्ही शेअर करता इतर शिक्षकांशी की सरांचे ऍप्लिकेशन डाउनलोड कोर्स परचेस करा, तर ते थेट कोर्सवर क्लिक करून कोर्स परचेस करू शकतील. आणि सर इथून जॉईन झालं तर आपल्याला होस्ट म्हणून तिकडे कंट्रोलिंग करता येणार नाही ना? सगळ्या गोष्टी करता येतात. झूम मध्येच ओपन झालंय. ज्या ज्या लोकांनी ऍप्लिकेशन आता ऍप्लिकेशन मधनं सेशन ज्यांचा चालू आहे, तुम्हाला कुठला इश्यू जाणवलाय का पूर्ण सेशन मध्ये दोन तासांमध्ये? काहीच नाही. नाही मी जॉईन झालते ना म्हणजे मोबाईल वरून जॉईन झाले होते तर चॅट वगैरे दिसलं, कुठला तरी एक ऑप्शन दिसला नाही म्हणून म्हटलं इथून काय. नाही नाही सगळे ऑप्शन दिसतात. हा जर तुम्ही त्याच अकाउंटला दुसरीकडे पण झूम न लॉग इन असाल पार्टिसिपंटला तर तसं क्वचित होऊ शकेल, पण तसं होत नाही कारण तुम्ही एका. सर माझा एक प्रश्न आहे, विचारू का सर? बोला ना, बोला ना मॅडम. हा ऐका सर, आता ह्या हे जे ट्रेनिंग चालू आहे आजपासून याच्यामध्ये मोस्टली लोक जुने लोक पण आहेत त्याच्यामध्ये, बरोबर ना? आणि आम्ही अगदी नव्याने ऍडमिशन घेतलेल्यांपैकी आहोत. हा तर आम्हाला एवढं फास्ट जमणार नाहीये सर. आज ज्या प्रकारे झालं ना त्या प्रकारचं फास्ट जमणार नाही एवढं आम्हाला. माझ्या मला वाटतं जे नवीन लोक आहेत. हा प्रश्न मुबीन सरांसाठी आहे का? हा. कोण मॅडम, नाव काय तुमचं? सविता चौधरी सर. हा चौधरी मॅडम, कसं आहे आता हे आपले सेशन चालू आहेत ना, बोनस कारण ऐका. हॅलो 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 सर, हे जुने लोक आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचारता, म्हणजे एक माझी शंका म्हणून विचारते, तक्रार वगैरे नाही, पण हे सगळे प्रश्न तुम्ही त्यांना विचारता, ते व्यवस्थित सांगता, तुम्ही पुढेही व्यवस्थित एकदम क्लिअर सगळं सांगताय, पण एवढं फास्ट नाही ना जमणार आम्हाला. आम्हाला स्टार्ट पासून सगळं डिटेल सांगायला पाहिजे तुम्ही स्लो जरा. मॅडम कसं आहे माहितीये काय, हे जे ट्रेनिंग आहे ते सूचना देऊनच असं केलेलं आहे की त्यांना बेसिक येतंय या अपेक्षांचा ऍडव्हान्स चालू केलेला आहे. तुम्ही आमचं बेसिक झालेलं नाही, बेसिक झालेलं नाही माझं. हा मी लेट होऊ का? बेसिक झालेलं नाही कारण माझं, त्यामुळे मला उपयोग होणार नाही त्याचा. हा तुम्हाला व्हिडिओ बघून करता येईल ना, हेच व्हिडिओ तुम्ही बघा रोज, आणि व्हिडिओ बघून बघून करा, आणि तुम्ही हे रोज 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 तेच ऑप्शन ऐकत गेला ना, तुमच्यामध्ये दोन दिवसात तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर दोन दिवसात स्वतःमध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेल. ठीक आहे, मी ट्राय करीन, प्रश्नच नाही, पण थोडं स्लो जर सरांना प्लीज थोडं स्लो घेतलं तर बरं होईल, कारण दिवस भरपूर आहेत आपल्याकडे, त्यामुळे नवीन लोकांसाठी सुरुवातीला तरी स्लो घेतलं तर बरं होईल, नंतर आम्हाला यायला लागल्यावरती काही प्रॉब्लेम नाहीये. नाही मीच बोलतोय नदाफ मॅडम, मला बोलून जरा तुमचे दोन प्रश्नाचे उत्तर देतो. पहिला जे प्रश्नाचं उत्तर आहे की जे स्पीड आहे ठीक आहे ते कमी करण्या बाबतीत, दुसरा जो प्रश्न आहे तुमचा की जुन्या लोकांना मी प्रश्न विचारतोय ठीक आहे, दोन्ही प्रश्नाचे उत्तर देतो तुम्हाला की पहिला जो आहे सेशन आपल्या सिलेबस मधल्या पॉइंट मधले हे पॉइंट पेक्षा तुम्हाला वातावरणाशी मिळतं जुळतं होण्यासाठी आपण हे मुद्दे घेतोय. तुमची वेबसाईट तयार करणे किंवा तुमचे जे व्हिडिओचे इंट्रो तयार करणे त्यासाठी आपल्याला म्हणजे मुद्दे पाहून त्या सगळ्या गोष्टी असतात. ज्यावेळेस आपलं कोडिंग असेल किंवा असे मुद्दे असतील की ज्या वेळेला खरंच स्पीड स्लो करणं गरजेचं आहे, कारण सिलेबसचा जरी आपण दिवस आपले जास्त असले तरी सिलेबसचा व्हास्टनेस जो आहे ना, व्हास्ट ओके तो खूप जास्त आहे, तो कितीही पूर्ण केला तरी ते उरकत नाही. तिसरा कोर्स चालू आहे आणि प्रत्येक वेळेला ह्या जुन्या लोकांना नवीन नवीनच जे आहे असल्यासारखं ते वाटतं ठीक आहे. म्हणजे ती गोष्ट चांगली आहे सर, काही प्रश्न असेल त्याबद्दल नाही म्हणजे मला काही म्हणायचं आहे, त्यांना विचारताय त्याच्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही, खूप चांगली गोष्ट आहे. मी तुमचे प्रश्न पण ऐकून घेतो, लेट मी कम्प्लीट, परत काय प्रश्न असेल तर बोला तुम्ही ठीक आहे. ओके ओके ओके. दुसरा याच मुद्द्याला धरवण्याचा प्रश्न आहे की पहिल्या दिवशी अगदी 2001 ला ज्यावेळेस मी सुरू केलं होतं मलाही असंच होत होतं. आता जे नदाफ मॅडम तुम्हाला एवढे लीड घेऊन एक्सप्लेन चांगलं करत होते तर यांना तर आहे ना ते लॅपटॉप रिस्टार्ट कसा करायचा असाही प्रश्न विचारणारे माझ्याकडे प्रशिक्षणार्थी आहेत. ते त्यांनी 365 इन्स्टॉल केलं ठीक आहे, एकदमच बेसिक, म्हणजे तुम्ही ऍटलिस्ट पीपीटी तर ओपन केलेली आहे पण त्यांनी डेस्कटॉपच पहिल्यांदा घेतलेला होता आणि मला ते प्रश्न काय विचारत होते माहिती आहे, लॅपटॉप रिस्टार्ट कसा करायचा. तुम्हाला लॅपटॉप रिस्टार्ट करता येतो बरोबर आहे, त्यांनी पहिली बॅच केली, दुसरी बॅच केली आणि त्यानंतर आता पहिल्या दिवशी जर तुम्ही असं जर बोलत असाल तर कुणालाही पहिल्या कोणतीही नवीन गोष्ट करताना पहिल्यांदा असंच होणार आहे बरोबर आहे.
आणि पीपीटी मधलेच तुम्हाला मी सांगितले ते अडोब प्रीमियम. ठीक आहे, तुम्ही ऑप्शन दिलेत मला जे ना म्हणजे व्हिडिओ बघून वगैरे तो प्रयत्न करते. दुसरा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुम्ही म्हटलं की प्रशिक्षणार्थींना मी प्रश्न विचारतो, प्रश्न विचारत नाही त्यांना जे ऑलरेडी झालेलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अर्थच नव्हता ना त्या नवीन लोकांना, म्हणजे नाही त्यांना प्रश्न ऐका सर, त्यांना प्रश्न विचारण्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. ते तुमच्या याचा काय याचा भाग आहे म्हणजे जेणेकरून त्यांना जास्त अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला क्लिअर करता येईल. ते त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही अगोदर माझं एकच. हा बरोबर आहे, त्यांचं आधी झालेलं असतं त्यामुळे तुम्हाला नवीन असतं, ते तुम्हाला ते नवीन असतात त्यामुळे त्यांनीच जर उत्तर दिलं तर तुम्हाला अजून कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड होईल. प्रशिक्षणार्थींनी ते शिकून समजून उत्तर दिलेलं आहे म्हणजे त्यांना त्यावेळेस ते समजलेलं आहे त्यामुळे तर ते उत्तर देत आहेत आता. असं बरोबर बरोबर त्याचा इश्यू नाहीये, फक्त मला समजायला कठीण जाते थोडं म्हणून म्हणाले मी की आणि अभ्यासक्रम पूर्ण होण्यापेक्षा तो समजून पूर्ण होणं गरजेचं आहे मला असं वाटतं. एक मिनिट मॅडम, आणि तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्ही सरांना इवन रात्री कितीही वाजता मेसेज केला तरी सर तुम्हाला सांगतील. परत ह्या ग्रुपमध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत तेही तुम्हाला कधीही मदत करतील. तुम्ही फक्त एक आवाज द्या की मला अडलंय, तुम्हाला सगळे एका शब्दावर तयार होतील करायला. त्याच्यात तुम्ही काहीही तीळ मात्र शंका ठेवू नका. नाही मोमीन सरांना या बेसिक साठी दमवूच नका, तुम्ही आम्हाला फोन करा. नाही नाही मी मोमीन सरांना दमवत नाही मॅडम, ऐका मोमीन सरांना दमवत नाही, माझ्या शंका विचारल्या, विचारायची नसतील तर नेक्स्ट टाइम. नाही शंका बेसिक तुम्हाला आम्ही शिकवतो मॅडम, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही चार दिवस कॉन्फिडेंटली आधीच्या कुठल्याही शिक्षकांना विचारलात ना तुम्हाला सगळे सांगतील. ऐका ना मॅडम, मला कोणाला विचारायचं नाही किंवा काही नाही, माझी शंका एक जस्ट विचारली मी. मला काही तक्रार अशी खूप नाहीये, आपण आता फ्रँकली इथे बोलतोय, कोणाला काही अडचणी असतील तर माझी अडचण फक्त मी मांडली या ठिकाणी. ऐका मॅडम, आता जे रुशाली मॅडम आणि नजाफ मॅडम बोलले का नाही, ओके, तर ते दोघीच काय करणार आहेत आता, काकडे सर्व गरीब आहेत, हे लोक एवढी ट्रेन झालेली आहेत यामध्ये की ते बेसिक ते ट्रेनर आहेत, आता ट्रेनरच्या जागी आलेले आहेत. ओके, तर त्यांचा ते कोर्स घेणार मॅडम. हा, आणि बाकीच्यांना विचारा, तुमच्यासारखे नवीन अनेक आहेत, त्यांनी मला कित्येक वेळा विचारले मदत करणार म्हणजे करणारच. थँक्यू माझ्या प्रश्नांची क्लिअर उत्तर दिली. पीपीआरडी ऍप्लिकेशन आणि त्यांच्या सगळ्या संचालकांबद्दल निश्चिंत राहा, तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. ऍप्लिकेशन बद्दल काही शंका असतील तर आपण त्याच्यावर बोलूयात अजून. हॅलो सर, माझा प्रश्न आहे, संदीप वर्गे बोलतोय. हॅलो बोलू का? बोला बोला, एक जण बोला. हा सर, संदीप वर्गे बोलतोय. हा ऍप जो आपला इंटरफेस आहे त्याच्यावर व्हॉट्सअपचं एक बटन आहे. हा, त्या बटनाला क्लिक केल्यावर व्हॉट्सअपचा वेगळा नंबर दाखवतो, तो कोणाचा आहे? नाही इकडे मुबीन सर, तुम्ही कोणता नंबर फॉर्म फिलिंग करताना दिला होता तर तोच नंबर तिकडे असेल, तो चेंज होईल एक पाच मिनिटात, काय प्रॉब्लेम नाही त्याचा. तो कोणता नंबर आहे तुम्ही क्लिक करता का एकदा सर? कारण तो व्हॉट्सअप नंबर दाखवत नाहीये. नाही एक मिनिट, सर स्क्रीन शेअर केलेली ती तुम्ही ओपन करा बरं व्हॉट्सअप. हा येस केलेली आहे सर. हा तो व्हॉट्सअपवर क्लिक करा. हा करतो. हा व्हॉट्सअप हा मेसेज येतोय सर. मोबाईल सर हा नंबर तुमचाच आहे ना? माझाच आहे तो. 91 मुळे काय प्रॉब्लेम आहे का? अजून एकदा दाखव बरं नंबर, जरा फास्ट होत आहे ते खूप. तो व्हॉट्सअपचा नंबर नव्हता 27. हा मला मेसेज आलाय तसा, तो माझाच मेसेज आहे, फक्त +91 जे आहे ना ते तिथे हे झालं, म्हणजे त्याचा काय प्रॉब्लेम प्रश्नच नाही तसा. ओके, म्हणजे तो सर्व्हिस साठी आहे याचा अर्थ? हो, तो व्हॉट्सअपचा आयकॉन फक्त तुम्हाला सरांना थेट मेसेज करायचा असेल तर तिथनं डायरेक्ट प्लस चिन्ह काढलं की तो वर्किंग मध्ये येईल मला. हो नाही, मी ते चेक करतो, कारण तो नंबर फॉर्म मध्ये जो फिलिंगला ऍडमिटला असेल तो होऊन जाईल. नो प्रॉब्लेम, थँक्यू. गॅप्स दिसत आहेत त्यामध्ये, ते डिफॉल्टच असेल तर काय प्रॉब्लेम नाही, बाकीचे नंबर्स बरोबर आहेत माझे. तर आता पुढचं सेशन क्वेश्चन आन्सर्स होणार आहेत की आणखी काही वेगळं असणार आहे? हॅलो, आपल्या थोड्या उद्याच्या सेशनच्या सुरुवात सर. एक मॅडम ऐका ना जरा, सरांचं बोलून होऊ द्या ना. उद्याच्या सेशनची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे, कारण मध्ये क्वेश्चन आहे सगळ्यांच्या ऐकत पर्यंत थांबावं लागेल का असं म्हणतोय. हो, ते जर तुमचं आधी क्लिअर करून घेतलं असतात ना. आणि क्वेश्चन आन्सर नाव काय? संदीप वारगे. हा, तुम्हाला तर माहितीच ना सर, आपलं हे चालतच असतं, हे आपण मॅराथॉन आपण शिकणार आहोत आता, त्याबद्दल
आता तुमचं एकदा बोलून पूर्ण झालं ना, मग ज्यांचे प्रश्न नाही ते लेफ्ट झाले असते असं म्हणतोय मी. त्यांना मी म्हटलेलं शेवटपर्यंत अगोदरच तुम्हाला कल्पना दिलेली आहे दोन्ही गोष्टीची. पहिली गोष्ट तर अशी आहे की हे आपल्या याच्यानंतर सुद्धा थोडं होईल. ओके, त्यानंतर हेही सांगितलं होतं की हे बघा, पहिला कोर्स झाला बेसिकचा, दुसरा झाला ऍडव्हान्सचा, आणि हा सुपर ऍडव्हान्सचा कोर्स आहे. त्यामुळेच मी जुन्या लोकांना वारंवार सांगत होतो की ते त्यांना माहीत असेल तर त्यांना बोलवा, नाहीतर आपल्याला नंबर वाढवण्याची काही गरज नाही. मला मी एवढ्या जणांना सुद्धा शिकवू शकतो. तर ज्यांना ज्यांना थोडं फार नाही बऱ्यापैकी माहिती आहे पीपीटीचं, आता इथून पुढे जे काही 20-25 राहिलेले आहेत अशाच लोकांशी संपर्क साधा की जे इथं थोडेसे सर्वाईव्ह होऊ शकतील. कारण या लोकांना घेऊन मी शिकवणार, आपण हे मॅडम आहेत सर आहेत जे काही आपले ट्रेनर बनणार आहेत पुढे, ते बेसिक घेऊन यांना शिकवतील. त्यामुळे उपस्थितांपैकीही कुणीही शंका बाळगू नका. तुम्हाला बेसिक सुद्धा तुमचं सायमल्टेनियसली पूर्ण करण्याची खबरदारी मी घेतो. ठीक आहे सर, कंटिन्यू करा तुम्ही. हॅलो सर. हा बोला मॅडम. मी सुजाता सुर्वे बोलते. ऍक्च्युली मगाशी सरांनी जो सांगितला ना एक प्रॉब्लेम की पेमेंट झालेलं आहे पण मला म्हणजे बुकिंग्स मध्ये पण काही दिसत नाही किंवा कॅलेंडर मध्ये पण दिसत नाही. ऍक्च्युली त्याचवेळी माझं नेटवर्क गेलं त्याच्यामुळे मला कळलं नाही की तुम्ही सरांना काय सांगितलं, तर तुम्ही मला जरा रिपीट कराल का परत? नाही मॅडम, तुमचं पेमेंट म्हणजे तुमचं बँक अकाउंट मधून पेमेंट डिडक्ट झालेलं आहे का? हो हो हो. ओके ओके. आणि तुमच्या आता याच्यामध्ये कॅलेंडर मध्ये तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करू शकता का ऍप्लिकेशनची? हो हो. सर तुम्ही सुजाता मॅडमला ऍक्सेस द्या बरं. तर मी माझी स्क्रीन बंद करू का? हो हो, तुमची स्क्रीन बंद करा आणि सुजाता मॅडमला होस्ट करा. हा ओके सर. दुसरा एक प्रश्न किरकोळ आहे. हे आता ऍप्लिकेशन मधून आपल्याला बघावं लागतं आहे की नाही? आपल्याला लॅपटॉपला हे ट्रेनिंग असंच बघता येईल का लाईव्ह मध्ये? हो ना, त्याच्यासाठीच मी बोललो की सध्या ज्या समजा ज्यांचं पेमेंट झालेलं असेल तर सर त्यांना डायरेक्ट थेट डेस्कटॉप साठीची लिंक शेअर करतील झूम मीटिंगची. किंवा तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये एक ब्लू स्टॅक ऍप्लिकेशन असतं जे फ्री भेटतं नेटवरती, मी त्याची लिंक पाठवेल, ती तुम्ही इन्स्टॉल करून त्याच्या आतमध्ये हे ऍप्लिकेशन तुमचं रन होईल. ओके. आणि थोड्याच दिवसात एक सरांचं आमचं बोलणं चाललंय, आपलं स्वतःचं वेब पोर्टल आहे जिथं तुम्हाला थेट वेबसाईट वरती ऍक्सेस चालू होऊन जाईल. त्याच्यामुळे तोही अडचण तुमची सगळ्यांची सॉल्व्ह होऊन जाईल. लॅपटॉपच्या बाबतीत आपण तेही सपोर्ट करणार आहोत. डोंट वरी, होऊन जाईल. ओके सर, थँक्यू सर. हॅलो 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 सर, मला होस्ट अजून नाही केलंय. वर्गी सर, आता तुम्ही तुमच्याकडे ऍक्सेस होता ना, तुम्ही मॅडमला होस्ट करा ना. हॅलो मॅडम, स्क्रीन शेअर करे पण विचारू का एक छोटासा प्रश्न? ते जे आता आज सेशन किंवा एव्हरी डे जे सेशन होईल ना त्याचं रेकॉर्ड उद्या संध्याकाळ पण म्हणता तुम्ही, पण मग जरा लवकर टाकता येईल का? म्हणजे ते तुम्हाला लवकरच भेटून जाईल. आता कसं की आपला सेशन खूप उशिरा संपतोय आणि रात्री परत अपलोड करून सरांकडनं ती लिंक येऊन तिथे लिंक करायला थोडासा वेळ, तुम्हाला दुपारपर्यंत पण किंवा सकाळी सकाळी आम्ही लवकर प्रयत्न करू तुम्हाला सकाळी लवकरच भेटून जाईल. काय सर, होमवर्क सांगतात ना, मग ते होमवर्क करायला तुम्हाला ते लवकर भेटून जाईल. आपण ते ऑलरेडी आता हे झूमचं पेड व्हर्जन असल्यामुळे डायरेक्ट सर्व साईडनच रेकॉर्डिंग येतील. आवाज येतो मागणार? हॅलो बोलतोय. तुम्ही होस्ट आहात, तुम्ही सुर्वे मॅडमला हे करा, होस्ट करा. मॅडम तुमचं एक काम करणार, ठीक आहे? तुमचं फक्त मला वाटतं ते पेमेंटचाच इश्यू आहे म्हणजे.
तर म्हणजे आमच्याकडनं म्हणजे मी चेक करतो तो एक्झॅक्टली काय आहे, तुमच्याकडनं पेमेंट झालं असं तुम्ही म्हणताय तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. एकदा ते क्रॉस कन्फर्म करून तुम्हाला म्हणजे आम्ही ते सॉल्व्ह करून तुमच्या अकाउंट मध्ये तुम्हाला लगेच अकाउंट म्हणजे कॅलेंडर मध्ये आणि तुमच्या बुकिंग मध्ये तुम्हाला कोर्स दिसायला सुरू होईल. डोंट वरी. ओके सर. ओके नो प्रॉब्लेम, चालेल हरकत नाही. दुसरं कोणाचे काही प्रश्न आहेत का? हॅलो. हो बोला. हा नमस्कार सर. नमस्कार नमस्कार बोला. चंद्रकांत पवार सर बोलतोय मी. हो बोला. सर मी मगाशी पेमेंट केलेलं आहे. हो. आता हे नवीनच कॅलेंडर वरती ऍक्सेस वगैरे मिळेल असं समजतंय, मग ते कसं करायचं काय? नाही कॅलेंडर वरती ऍक्सेस वगैरे काही नाहीये. तुम्ही पेमेंट कुठन केलं? ऍप्लिकेशन मधनच केलंय. हो हो लिंक पाठवली सर. मोबिन सरांना द्या, मोबिन सर बोलतील, त्यांना माहित आहे. मोबिन सर कशाचं म्हटलं सर तुम्ही? हॅलो सर. हा काय? चंद्रकांत पवार सर बोलतोय सर. हा बोला की. हा ते म्हटलं मगाशी मी पेमेंट पाठवलं पण ते आता कॅलेंडरच काय मला समजलं नाही. अहो ते लेक्चर अटेंड करण्यासाठी तुम्हाला म्हणजे सपोज उद्याचं लेक्चर अटेंड करायचं तर उद्याच्या तारखेला क्लिक करायचं, ठीक आहे? मग ते तुम्हाला तिथून सुद्धा लेक्चरला लाईव्ह तिथं अटेंड करता येईल, म्हणजे त्याला स्टार्ट क्लास म्हटले की. ठीक आहे. पण बरं का सर. हॅलो. आजचं तर काय मला बघायला मिळालंच नाही. हा ते मला रेकॉर्डिंग मिळेल का? रेकॉर्डेड मिळेल की? आता 3 तासाची मीटिंग होत चालली ना, आता मी याला रेकॉर्डिंग ज्या वेळेस कम्प्लीट होईल झूमची, रात्रीच मी काय करणार आहे 12 पुढं अपलोडिंगला टाकणार आहे युट्यूबला अनलिस्टेड मध्ये, आणि परत त्याची लिंक मी ऍपला टाकेन. ओके. आणि मग तिथून तुम्ही बघू शकताय. ओके. सुरवे मॅडम होस्ट केलेला आहे सर. नमस्कार सर, आवाज येतोय? सुरवे मॅडम होस्ट केलेला आहे सर. हॅलो. नाही आता ठीक आहे, काय हरकत नाही. हे झालंय. बोला. ओके. हॅलो सर, नमस्कार, आवाज येतोय का? हो येतोय, बोला. सर लिंक वरून आणि प्ले स्टोर वरून हे ऍप डाउनलोड होत नाही मोबाईल. लिंक वरून प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड होत नाही? लिंक वरून पण होत नाही आणि प्ले स्टोर मध्ये जाऊन ऍपचं नाव जर हे केलं तरी पण होत नाही. ऍप दिसतंय का प्ले स्टोरला? ऍप दिसतंय आणि इन्स्टॉल जे बटन आहे ना ते इनऍक्टिव्ह होत. म्हणजे काय असं असा प्रॉब्लेम तर मी पहिल्यांदाच ऐकतो. काय काय? हॅलो सर, मोबाईल व्हर्जन कोणता आहे? अँड्रॉइड व्हर्जन सांग. सॅमसंग 30. रेकॉर्डिंग लेटेस्ट मोबाईल आहे ना? हो. असं नाही व्हायला पाहिजे. प्ले स्टोरला तुम्ही बरं एक काम करता येईल, तुम्हाला प्ले स्टोरला ऍप्लिकेशनच इन्स्टॉल होत नाही. रिस्टार्ट करून पहा सर, रिस्टार्ट करून पहा पुन्हा एकदा. प्ले स्टोर वरती नाव चुकीचं लिहिलं असेल तर जरा चेक करून बघा परत. हॅलो सर. हॅलो सर, ऍपचा सिम्बॉल येतोय ती इन्स्टॉल बटन पण येतोय. नेटवर्क. हॅलो सर, ते इनऍक्टिव्ह होते, बाकीचे ऍप डाउनलोड होतात पण तेच होत. आपलं शेअर करा ना सर, हे प्रॅक्टिकली बघून आपण काय घडतंय. हो हो, स्क्रीन शेअर करा बरं. सुरू आहे मॅडम, तुम्ही चंद्रकांत सरांना होस्ट करा. ओके ओके सर, जस्ट अ सेकंड. तुम्ही मला होस्ट करा, मी इतना करतो बरोबर सगळ्यांना होस्ट. आता मी कोणाला करू मग? आता सरांना करा. करा सरांना. ओके. चंद्रकांत पवार ना? हो हो. ओके सर, मी केलेले हो. चंद्रकांत सर तुम्ही हो स्क्रीन शेअर करा. हॅलो पवार सर. हॅलो. हा सर. हो हो, करा प्ले स्टोर ओपन करा. सर तिथपर्यंत एक प्रश्न विचारू? हो बोला बोला सर.
मला एक विचारायचं आहे की तुम्ही म्हणजे आता जो आम्ही जे काही आम्ही अभ्यास करणार होतो टाकायचा डाउनलोड हे सगळं थोडंफार दाखवलं तर बरं होईल म्हणजे ऍपची डिटेल्स माहिती. आणि एक मूवीन सरांना एक रिक्वेस्ट होती की जे मूवी वेगळा ते जे देणार आहेत तर ते आधी जर सध्या डाउनलोड करून घेतले तर नंतर मग ते आपल्याला वेळ नाही जाणार मागच्या सारखं. तुम्हाला सोनी वेगासचे सर लिंक दिलेले आहेत ऑलरेडी मी दोन वेळेला पीडीएफ टाकली पीपीटी टाकलेली आहे त्यामध्ये कसं करायचं ते मागच्या आपल्या याच्यामध्ये तुम्ही जुने आहात ना सुकेश मेहता सर बोलताय ना तुम्ही. मी केलेलं आहे मला तिथे एक मेसेज आलाय म्हणून मी म्हणालो. काय मेसेज आलाय ते आता मला बघावं लागेल सर नाही तर मी त्याची स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवेल. बरं ठीक आहे तर आपण पर्सनली बोलू शेअर करायचं स्क्रीन. हॅलो सर मी पण ते जुन्या व्हिडिओ बघून मी सोनी वेगस ट्राय केला पण माझं काही होतच नाही वेगळंच काही झालं. त्या तिन्ही लिंक मी डाउनलोड केल्या होत्या जुन्या हे म्हणजे केलेल्या आहेत अजूनही पण त्या म्हणजे मला कळलं नाही ते सोनी वेगस ओपन नाही झालं व्यवस्थित. ते सगळे सोनी वेगस इन्स्टॉलेशनचा जो मुद्दा येईल ना त्यावेळेस आता सध्या विषय समजून घ्या सगळ्यांनी प्लीज ऍप बद्दल. प्ले स्टोर ओपन करा ना सर. नाही सर स्क्रीन शेअर होत नाही. नाही झाली झाली स्क्रीन शेअर झाली आहे तुम्ही आय एन फोर ई पी आर डी टाका तिथे. हॅलो सर. हो स्क्रीन दिसते तुमची तुम्ही तिथे ऍप सर्च करा आपलं. सर नाव सांगा. आय एन फोर आय एन फोर हो ई पी आर डी ई PRD E content production E P Marathi okay ho aale baka ha kara open install hai ki sir open kara nahi maaza zale sir. मग तुम्ही कुठलं ऍप्लिकेशन म्हटलं ओपन नाही होत इन्स्टॉल सर माझं होत नाही. नाही सर मी नाही बोललो. अहो तुम्हाला नव्हतं करायचं मग सर तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्याबद्दल. नाही नाही मला सांगितलं ना तुम्ही स्क्रीन शेअर करा म्हणून मुबीन सर. नाही सर अहो ज्यांचा प्रॉब्लेम होता त्यांना सांगितलं तुम्ही केली. हॅलो सर चंद्रकांत पवार. हॅलो चंद्रकांत पवार सरांना सांगितलेलं होतं. चंद्रकांत नाहीच नाव आहे हॅलो मीच बोलतोय सर चंद्रकांत पवार. दोन नाव आहेत का. नाही स्मिता पाटील म्हणून हे लर्न टीच ऑफ स्टुडंट त्यांचे एका नाव देत आहे. त्यांनी नाव नाही टाकले लर्न टीच ऑफ स्टुडंट असं लिहिले त्यांना होस्ट करा. हो ते आपले हे आहेत नेहरे सर आहेत लर्न तेज स्टुडंट. हॅलो सर ते बोलत. हॅलो स्मिता पाटील. हॅलो स्मिता पाटील पार्टिसिपेंट नाव आहे. एक मिनिट स्मिता पाटील नाव आहे का त्यांचं. जेंट्स बोलत होते ना कोणतरी. अच्छा अच्छा ओके. आवाज केल्यावर बघा ब्ल्यू ब्ल्यू स्टरी येते खाली. तुम्ही शेअर करा बरं स्क्रीन. हॅलो तुम्ही शेअर करा मग सर. स्मिता पाटील तुमचं नाव काय. पण तुमचं नाव काय. सुरेश पाटील. हा करा शेअर करा. त्यांना होस्ट बनवा. आता होस्ट बनवा. ओ पवार सर चंद्रकांत पवार सर तुम्ही होस्ट बनवा त्यांना. स्मिता पाटील नाव आहे त्यांना होस्ट करा. कसं करायचं नावावर क्लिक करा. एक मिनिट आता कसं करायचं. पार्टिसिपंट मध्ये जा खाली पार्टिसिपंट त्यांच्या नावावर क्लिक करा. ठीक आहे एक मिनिट आता मी स्क्रीन शेअर केली आहे. हा एक मिनिट. हा काय स्मिता पाटील. ओके ओके. हा मेक होस्ट करा. मेक होस्ट बघा खाली मेक होस्ट आहे. हा केलं केलं. येस ओके ओके. स्टॉप शेअर तुमचं आता हे करा. शेअरिंग स्टॉप करा तुमची. हो हो करतो एक मिनिट. ओके पाटील सर करा आता स्क्रीन शेअर करा. हॅलो
हॅलो सर, पार्टिसिपेंट स्क्रीन शेअर करा. हॅलो सर. हा बोला. त्यात स्मिता पाटील डबल नाव असेल, ते डेस्कटॉप वरून क्लास जॉईन केला होता, आता मोबाईल वरून जॉईन केला. अच्छा मोबाईल, तुम्ही होस्ट कुठे झालाय? डेस्कटॉप वर होस्ट झालाय का मोबाईल? आता तुम्हीच तुम्हाला होस्ट करा सर, मोबाईल वाल्या स्मिता पाटील. हा सर. चौधरी मॅडमचा मेसेज आहे, सर 11:30 वाजत आले. होत असते मॅडम, चालत असतं. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत ना, आपल्या सगळ्यांना धरून चालायचं आहे, घेऊन चालायचं आहे. या सगळ्या जणांनी समजून घेतला. नवीन आहेत इथे खूप जण. सर स्क्रीन शेअर झाले? हो दिसते दिसते. प्ले स्टोअरला जा पटकन. दुपारी नाही घेता येणार मॅडम, दुपारी माझंही कॉलेज असतं, बाकीच्या सगळ्यांची शाळा असते. आयन फोर इथे. हा सर करा ओपन. हाय इंस्टॉल बटन इनएक्टिव दाखवत येतं. इंस्टॉल वर क्लिक करा. नाही होत सर. होत ना, क्लिक होईन असते तर. क्लिक होत नाही. अरे आता तुम्हाला आहे ना हे रिमोट कंट्रोल न करावं लागेल आता मला. पण हे तर आता सगळं त्याच्यावर प्रेस करताय का सर तुम्ही? टिक असं टिचकी मारताय का? नाही सर लिंक वरून जाऊन नाही होत का? नाही ठीक आहे, ते मोबाईल येतील ना, ते हिथच येतील. स्क्रीन स्क्रीन. हा आता मोबाईल हॉरिझॉन्टल पकडा. आता करा इन्स्टॉल. नाही केलं तरी होत नाही. क्लिकच होत नाही. हे काय काय तरी एपीके. दुसरे होतात का सर ऍप तुमचे? दुसरे ऍप होतात. दुसरे होतात का सर? एकदा रिस्टार्ट करून बघा फोन आणि मग. ठीक आहे, खूप वेळ झालं नाही ना. मी तुम्हाला ऍप्लिकेशनची फाईल व्हॉट्सअप वर पाठवतो, ती शेअर करून इन्स्टॉल करून घ्या. ओके ठीक आहे. ओके काय याच्यामध्ये वेळ घालवणार काय पॉइंट नाही. मी बघतो तरी तुमचं. फक्त मला मोबाईल अबाउट एक स्क्रीनशॉट पाठवून द्याल, तुमचं मोबाईलचं व्हर्जन नंबर आणि ऑपरेटिंग सिस्टीम कोणती. ठीक आहे. ओके पुढे अजून पेमेंटच्या रिलेटेड कोणाला काही कन्सर्न्स आहेत का? ऍप्लिकेशनचे तर व्हिडिओ पाठवेलच मी उद्या सगळ्यांना. व्हिडिओ भेटून जातील. कसं वापरायचं स्टुडंट साईडला, ऍक्सेस कसं करायचं? ऍक्सेस म्हणजे खूप सोपं आहे. तुम्ही एकदा पेमेंट केलं ना, तुम्हाला कुठं कुठल्या वेबसाईटला जायचं नाही, काही नाही. तुम्हाला मोबाईल ओपन करायचा आहे, ऍप्लिकेशन ओपन करायचं. होमस्क्रीनला स्टार्ट क्लास बटन असेल, तिथंच क्लिक करून सेशन जॉईन करायचं. किंवा मग तुम्हाला होमस्क्रीनला स्टार्ट क्लास वरून नसेल, एखाद्याला वाटलं कॅलेंडर मधून, कॅलेंडर मध्ये क्लिक करा खाली आणि तिथून स्टार्ट क्लास करा. सिम्पल. अजून पेमेंट, मला फक्त एक विचारत होतं, ज्यांनी पेमेंट केलं पण बुकिंग झालं नव्हतं, तर अशा लोकांनी पेमेंट झाल्या लगेच ऍप एक्झिट केलं होतं का? कोणी आहे का ज्यांना एरर आला होता? म्हणजे काय म्हणतो मी हे सांगत होतो की धामरे सर आहेत का? वैभव धामरे सर, पूर्णिमा पांडे मॅडम सर, नवीन पेमेंट विषयी सांगा ना. नवीन पेमेंट करायचंय का तुम्हाला? हो हो. तुम्ही आता ठीक आहे, लगेच आपण एकदा सगळ्यांनीच डेमो बघताय. तुम्ही ऍप इन्स्टॉल केलेलं आहे ना? ओके ओके. तुम्ही स्क्रीन शेअर करा, सगळ्यांनाच दिसेल बुकिंग प्रोसेस काय आहे ते. लाईव्ह पेमेंट पण होऊन जाईल. सर शेअर नाही होत. सुरेश पाटील सर. पाटील सर, पाटील सर, सुरेश पाटील सर, तुम्ही होस्ट करा त्यांना. पाटील सर आहेत का?
हॅलो सर, हॅलो सर, होस्ट, हॅलो, तुम्ही मला होस्ट करा, मला होस्ट करा सर, मला होस्ट करा आता सर. त्या दुसरे सर होते त्यांना होस्ट करायचे ना. हो सर, हो केलं केलं. मोबाईल मध्ये मी दररोज बसलो, तुला मोबाईल कसा मिळेल? मॅम स्क्रीन शेअर करा मोबाईलचा. माइक जवळ आहे का? माइक ऍप वरती जाऊन मग ते तिकडनच बघता येईल असं. टॅप करा ओपन. सर इथपर्यंत आली, पुढे काय करायचं? आता सगळ्यांनी लक्ष द्या, ज्यांनी बुक केलेलं नाहीये किंवा ज्यांना पेमेंट करून कोर्स एनरोल करायचा आहे, जो स्लाइड होतोय तर कुठल्याही एका कोर्स वरती क्लिक करा. होम स्क्रीनला जे स्लाइड होत आहेत कोर्स, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ना खाली बुक नाऊचा ऑप्शन आहे लगेच, त्या बुक नाऊ वरती क्लिक करा. तुमचं हा आता तुमचं चेकआउट बटन वर क्लिक करा खाली. तुम्ही आता पेमेंट गेटवेला जाल, तुम्हाला आता गुगल पे, पेटीएम वॉलेट मध्ये गेलं तर फोन पे वगैरे ऑप्शन आहे. तुम्हाला कुठनं पेमेंट करायचं? कार्ड्स वरनं करायचं. ठीक आहे, तुम्ही इथे स्क्रीन शेअर बंद केले तरी चालेल. ओके, प्रॉब्लेम नाही, दिसत नाही शकत डॉट डॉट. नाही सर, मला मगाचपर्यंत दिसत नव्हतं म्हणून मला तो प्रॉब्लेम येत होता, आणि नेटवर्क प्रॉब्लेम आहे आमच्याकडे. ओके ओके, ठीक आहे. इथे तुम्ही तुमचे डिटेल्स टाका, पेमेंट करा. पेमेंट प्रोसेस झाल्यानंतर ना अजिबात कुठे क्लिक करू नका, परत होम स्क्रीनला येऊन बुकिंग सक्सेसफुलचा मेसेज येईल. ओके 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 सर, तुम्ही आताही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, ते सगळ्यांना व्यवस्थित समजलं असत. ओके, अरे ठीक आहे. अजून कुणाला काही शंका? हॅलो सर. हो बोला. आपल्याला हे जे कोर्सेस आता आपल्याला बघायला मिळणार आहेत, ते फक्त आता इथून पुढचे मिळतील का? आमच्या पाठीमागे झालेले काय आहेत ते कोर्सेस इथं बघायला मिळतील? इथून मागचे रेकॉर्डिंग म्हणताय का? आमचे कसं झालं, आम्ही ऍडव्हान्स पीपीटी मध्ये होतो ना 15 दिवस पाठीमागे, सरांच्या बरोबरच होतो. हे मागचे कोर्सेसचे व्हिडिओ रेकॉर्डिंग युट्यूबला आहेत का आपले? हॅलो सर. हॅलो, सर आवाज येतोय का? हॅलो मुबीन सर. हो हो, येते की आवाज सर तुमचा? हो, म्हटलं आपले ऍडव्हान्स कोर्सचे मागचे व्हिडिओ युट्यूबला आहेत का? आपले ते जुन्या पोर्टल वर सर, त्यांच्याकडेच आहे, तिकडून ते बघू शकतात ना. शाबास गुरुजीच्या पोर्टलवर जाऊन बघावं लागणार का? हो हो सर, ते कारण त्यांच्या अंडरच आपण घेतलं होतं ना, त्यामुळं हिथं ते आणता येणार नाहीयेत. आता जे चाललंय ते चालवून सांगलं, ते परत वाद घालण्यात अर्थ नाही. तिकडं तिकडनं आपल्याला व्हिडिओ आणता येणार नाही. ठीक आहे, तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही करा बघा. ठीक आहे सर, त्या पोर्टलवर ते बघू शकतात, त्यामुळे इथे नको आग्रह धरायला. ठीक आहे, आग्रह धरत नाही सर, फक्त माहिती आता अशी हवी की तिथं सोनी वेगाची लिंक त्या पोर्टलवर टाकलेली आहे. सोनी वेगाचं मी देतो सर तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. या ग्रुपमध्येही मी टाकलेला आहे, 2 वेळा टाकलेला आहे, तुम्ही मेसेज बघत नाही सर. आता इन्स्टॉलेशन उद्या सुरू होईल ना, इन्स्टॉलेशन आपण करून घेताना अजून एकदा तुम्हाला दाखवणारच सगळ्या गोष्टी. ठीक आहे, लिंक फक्त परत एकदा टाका आणि मग आपण बघायला. हो हो हो, दळवी मॅडमचं झालं का? आवाज येतोय कुठून तरी? टीव्ही कोणाचा चालू आहे बरं एवढ्या मोठ्यानं? अनम्यूट करा सर प्लीज. अनम्यूट तर करा. धूम सरांचं चालू आहे का?
धूम सर धूम सर हा बोला सर बंद करतोय दळवी मॅडमचं झालंय का करून ते झालंय सर झालं करा सर आणखी प्रश्न होता सर हॅलो हॅलो हा बोला बोला सर कार्डच्या मेथडने जर पेमेंट केलं तर ओटीपी मोबाईलला येत नाही कार्डला जो कोणता रजिस्टर मोबाईल असेल ना तर तुमच्या बँकेकडनं तो एसएमएस येतो कार्डचा तर तो तुमचं डीएमडी ऍक्टिव्हेट आहे का मोबाईलचं वगैरे तर ते त्याच्यानुसार त्या हिशोबाने मग तो प्रॉब्लेम असू शकेल त्याचा आणि इकडे आपल्या प्लॅटफॉर्मचा काही संबंध नाहीये तसा कार्डचे जे डिटेल टाकता तुम्ही तर तुमच्या बँक कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरच ओटीपी जाईल तो हो त्या मोबाईल वरून केलं पण ते ओटीपी सेंड होत नाही तो बँकेकडनं काय असेल तर तो प्रॉब्लेम असेल कदाचित मग तुमच्या मोबाईलला तुम्ही ते डीएनडी सर्व्हिस असते ती डू नॉट डिस्टर्ब सर्व्हिस ऍक्टिव्हेट असेल कदाचित पण बँक ओटीपी ला शिकतो तो प्रॉब्लेम येत नाही पण तुम्ही दुसरी पेमेंट मेथड ट्राय करून पहा मग बरोबर चालेल उद्या म्हणजे करतो आणि जर काय प्रॉब्लेम आला तर फोन करतो तो सगळ्यांनी लवकरात लवकर पेमेंट ऍप थ्रू करून कोर्स एनरोल करून घ्या हो हो ओके धन्यवाद सर ठीक आहे अजून कोणाचे काय प्रश्न आहेत का पोर्टलचे किंवा ऍपचे कोणाचे नाहीत ना हो नाहीत ठीक आहे तरी उद्याचे एक दिवस आपण हा शेवटी एक सेशन घेऊया ऍपचं सगळं म्हणजे टोटल ऍडमिशन उद्या आपण क्लोज करूया वाटलं तर कारण आता नवीन लोक जास्त घेण्याचा अर्थ नाही आता पाठीमागचे लोकांनी तर तुम्हाला एकही बाहेरचा घेतला नसता त्यांनी पण आपण ही संधी उपलब्ध करून देतोय 31 दिवसाचा जो तुमचा कोर्स आहे तर थोडस संयमानं सगळ्यांनी ते शिकून घ्यायच्या गोष्टी आहेत या सगळ्या एवढी सगळी विनंती करतो सर्वांना आणि आपले जे राहुल नेहरे सर आहेत त्यांना पुन्हा एकदा आवाहन किंवा विनंती करतो की त्यांनी उद्याही 10:30 इथे येऊन आपले फायनल जो काही आपला हा स्टेटस आहे तो एकदा आपण चेक करूया आणि त्यानंतर पुढची कार्यकारिणी आखूया ठीक आहे सर कंटिन्यू करणार आहोत आता किती 11:35 झालेत ना तर 11:45 पर्यंत मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत त्या उद्या सर्वांनी त्या करून घ्यायच्या आहेत ठीक आहे सर मी लिफ्ट झालं तर चालेल का हो सर तुम्ही उद्या बरोबर 10:30 किंवा आपण दुपारी उद्या वगैरे बोलूच मी कॉलेजमध्ये असताना तुम्हाला कॉल करतो ठीक आहे ओके ठीक आहे थँक्यू ओके ठीक आहे कुणाचे आता याच्यामधले आपण जे शिकलेल्या आजचं सेक्शन सेशन होता त्याच्यावरचे काही प्रश्न असतील तर सुरुवातीला आपण थोडे घेऊया आणि त्यानंतर पुढं एक थोडेसे 10 मिनिटाचं आपण कंटिन्यू करूया राजश्री पाटील मॅडम आपल्या इथं लाईफ टाईम आहे बरोबर येस आता पीपीटी संदर्भात किंवा इतर काही आजच्या या भागाबद्दल प्रश्न असतील तर त्यांनी विचारा वारजे सरांचा काही प्रश्न आहे का हा हँड रेज आहे सर हॅलो सर थोडं ते 365 जर मिळालं तर आम्हाला थोडी प्रॅक्टिस करता येईल सर ऑफिस बर मला उपस्थितांपैकी सांगा की कोणाकडे 365 आहे त्यांनी हँड रेज करा बाकीच्यांनी लोअर करा सगळ्यांनी हँड हॅलो सर स्मिता पाटील मॅडम तुमचं काय हा नमस्कार सर नमस्कार माझं 365 डाउनलोड केलेलं आहे पण 2019 असं येते बर तुम्हाला रिइन्स्टॉलेशनचे पण 2019 मध्ये सर सध्या आहे ना तर ते तिथपर्यंत राहून दे जोपर्यंत आपण इंक रिप्ले पर्यंत पोहोचत नाही ना तर तुमचं आपण रिइन्स्टॉलेशन करून घेऊया ठीक आहे हो प्रॅक्टिस तुम्ही सगळी करू शकताय मेश्राम सर तुमच्याकडे नाही का मेश्राम सर तुम्ही जर गेल्या वेळेस केलेला असेल ना 365 आहे ना बरोबर सविता चौधरी मॅडम ओके महेश बडवे सर अस्मिता गवंडी मॅडम 3 जण आहेत अजून काही जण माझ्याकडे 2019 ऑफिस 19 आहे पण 365 ऍडव्हान्स आहे ना त्यापेक्षा हो ऍडव्हान्स म्हणजे त्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत
की ऑटोमॅटिक अपडेट्स तुमचे अपडेट होत राहतील. 21 मध्ये आता जे 21 मध्ये जे अपडेट आलेले आहेत किंवा 2022-2023 मध्ये अपडेट ते ऑटोमॅटिक येतात त्यामध्ये. 19 राहतं. आणि दुसरं आहे महत्वाचं की त्यामध्ये तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडिटी असते त्याची 365 ची. ओके, तुमच्या लॅपटॉप मध्ये जर इनबिल्ट आलेला असेल तर 1 वर्षाची व्हॅलिडिटी त्याची असते, नाहीतर बरेचसे फीचर नंतर 1 वर्षानंतर निघून जातील त्यामधले. ओके, नाही माझं लॅपटॉप जुना आहे, मी 19 अपडेट केला होता, पण आता 365 मध्ये इंटरेस्टेड आहे. हा, या दोन गोष्टी सोडून त्याच्या आतमध्ये सुद्धा 2 फीचर जास्त आहेत 365 मध्ये, परंतु बाकीचे 98-99% तुम्ही 19 मध्ये सध्या काम चालू ठेवू शकता. मी जे शिकवलंय त्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. ठीक आहे. हॅलो, मी इंटरेस्टेड आहे 365 साठी. हा सर, नाही सगळ्यांना आपण बाय डिफॉल्ट ते देतच असतो, करून घेतच असतो. 365 तर मस्ट आहे, आपली ओळख आहे ती 365. हॅलो, हा सर, मी निलिमा कदम बोलते. माझ्याकडे ऑफिस 19 आहे आणि इनबिल्ट आहे, ते नवीन आहे माझा लॅपटॉप. ग्राउंड आहे मॅडम, कोर्स संपे म्हणजे जवळजवळ तुम्ही सध्या ज्यावेळेस आपलं 365 इन्स्टॉलेशनला कमी जण असल्यामुळे त्याचा इन्स्टॉलेशनचा जो काही तास आहे तो आपण लगेच घेणार नाहीये. आपलं सोनी वेगास इन्स्टॉलेशन, त्यानंतर आपले याच ओडॅसिटीच ओबीएस च फ्री इन्स्टॉलेशन, व्हिडिओ स्क्राईब च फ्री इन्स्टॉलेशन, ते सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. दोन एक रोज एक ऍप सॉफ्टवेअर. परंतु 365 थोडं लांबणीवर होईल यावेळेस, कारण जवळजवळ सगळ्यांकडे आहे. ज्या 5-8 जण जे असतील नवीनवाले, तर त्यांच्यासाठी आपण खरंच तिथं महत्वाचं आहे त्यावेळेला आपण इन्स्टॉलेशन करून घेऊया. ठीक आहे सर, मला एक प्रश्न विचारायचा, मस्ट आहे का सर ते? मेजर डिफरन्स आहे का काही दोघांमध्ये? मेजर डिफरन्स फंक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू जास्त नाही मॅडम. ठीक आहे, ओके, येस फंक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू. पण तुम्हाला ज्यावेळेस ते मी काही गोष्टींचं त्यामध्ये प्रॅक्टिकल करून 365 मध्ये, त्यावेळेस तुम्हाला त्याची गरज लागेल किंवा त्या पद्धतीचा व्हिडिओ तयार होतो आपला चांगला. ठीक आहे, म्हणजे त्या तो इफेक्ट वापरून ड्रॉ, म्हणजे तुम्ही ड्रॉइंग करता, म्हणजे आपण सगळेजण करणारच आहात तुम्ही यावेळेस, काही ट्रिक्स सांगणार आहे तुम्हाला, त्यावेळेस ते लागतं. 365 मध्येच ते फंक्शन आहे, बाकी कशामध्ये नाही. हे सांगा, 19 नंतर 20 आलं किंवा ते 20 तुम्हाला घ्यावं लागेल? आलंय ऑलरेडी, 21 आलंय, 21 आलंय, 21 बरोबर आलंय, पण 19 मधले 19 मध्येच राहणार, 20 चे मिळणार नाही, तिथे 365 मध्ये सगळे मिळणार. येस, ते सांगितलं अगोदर मी. नॉन अकॅडमिक फायदे दोन आहेत. एक अकॅडमिक फायदा आहे, 1-2 फंक्शन अकॅडमिकचे जास्त आहेत त्यामध्ये आतले फंक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू. पण ऑटोमॅटिक अपडेट्स अँड लाईफ टाईम व्हॅलिडिटी हे दोन मुद्दे जर तुम्ही बघितले तर 365 सगळ्यांकडे असावं. एकदा घेतलं म्हणजे टेन्शन नाही जोपर्यंत तो लॅपटॉप आहे तोपर्यंत. ठीक आहे. हॅलो सर, ओबीएस ऑलरेडी माझ्याकडे आहे, वर्षापूर्वी घेतलेले, मग परत आता इन्स्टॉल करायचं? नाही, त्याची काही गरज नाही, ते सगळ्यांना ओपन आहे. ते ओबीएस सोडून बाकीचे जे व्हिडिओ करायचे आहे त्याला खूप जण फसतात, म्हणजे ट्रायल व्हर्जन ते मिळतं तुम्हाला, परंतु त्याला आपण एक क्रॅक शोधलाय, त्याला बायपास शोधलेला आहे. आणि तो हे माहितीये मला, सोनी वेगाच्या सांगितलं होतं, फक्त ओबीएसच मला विचारायचं होतं. ओबीएस ऑलरेडी माझ्याकडे, ओबीएस सगळेजण करू शकतात, त्याचं इन्स्टॉलेशनचं लेक्चर होणारच नाही आपलं. सोनी वेगाच होईल आणि व्हिडिओ स्क्राईबचं होईल. ठीक आहे, आणि ऑडॅसिटी आणि ओबीएस हे तुम्हीही करू शकता, फक्त मला एक दाखवणार आहे मी की तुम्हाला काय कसं करायचं आहे ते. ठीक आहे, ठीक आहे, ओके, थँक्यू. ओके, अजून कोणाचं काय प्रॉब्लेम? आजच्या सेशन बद्दल सांगा मला, सेशन बद्दल प्रॉब्लेम असलेले. कोणाचं नाहीये सर? माझं पेमेंट झालंय वर्षा दळवी. हा, झालंय ना? हो झालं आता. ठीक आहे, एकच मिनिट हा, तुमचं मी माझ्याकडे लगेच अपडेट होत आहे ते बघतो मी. आता अपडेट्स यायला लागलेत मला, म्हणजे ऑन द स्पॉट तुम्हाला डायरेक्ट तुम्ही जर केलं. ठीक आहे, आलेलं मॅडम तुमचं इथं दिसतंय नाव. ठीक आहे, ओके ओके सर. आपले टोटल 74 ऍडमिशन झालेले आहेत, 74. ठीक आहे, तर 6-80 म्हणजे 18 आणि 6-24 ऍडमिशन आपले अजून बाकी आहेत. उद्याचाच एक दिवस आपण देणार आहोत,
आणि उद्याच्या दिवसात जे उपस्थितांपैकी जे यासाठी कोऑर्डिनेट करणार आहेत त्यांना त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत. मी म्हणणार नाही पर्सेंटेज किती मिळणार आहे काय, पण मिळणार आहे, नक्कीच मिळणार आहेत. तर तुम्ही जर 24 तुमची, आणि आता तुम्हाला कळलेलं आहे की आता जे मॅडमचं नाव काय होतं, त्यांना म्हणजे थोडेसे जे पहिल्यांदा प्रश्न विचारला होता ते मॅडमचं नाव काय होतं, माझ्या बाजूला ते सविता चौधरी मॅडम होते का, नाही एक बुधवंत म्हणून होते, ते माझ्या बाजूलाच राहतात, माझ्या ग्रुप मधून होते त्या. बर ठीक आहे, त्यांच्याशी मी बोलून घेतो. नाही बोला तसं काय, मला काही हे नाही, पण तुम्ही अगोदरच सिलेक्ट करताना सांगितलं होतं की मला जे मला जुन्या लोकांनी खूप प्रश्न विचारले की माझ्याकडे माझे दोन मित्र आहेत, एक मित्र आहे त्यांना अनुका, मी त्यांना जरा हेजिटेशनच होतं माझ्या मनामध्ये, कारण पाठीमागे मी आम्ही दोघांनीच ठरवलं होतं सरांनी, म्हणजे ते पाठीमागे जे ज्या फोरमवर मी होतो नवीन लोकांना घ्यायचं नाही असं ठरलेलं होतं. परंतु मी मला माहित आहे की जर तुम्ही शिकला पहिल्यांदा थोडंसं येत नसतं, परंतु हळूहळू ते येत असतं सगळ्या गोष्टी, कारण सगळ्या गोष्टी नवीन असताना असं होतच. तरीही आपण बऱ्यापैकी नवीन हे माझ्या पहिल्या आणि दुसऱ्या बॅच दोन्ही अटेंड केलेल्या लोकांना समजत असेल की आज मी किती स्लो घेतलंय. बरोबर आहेत का नाथ मॅडम, का झोपले? काकडे सर, सगळे जागी आहेत. हो सर, हो सर, आहोत आहोत. सर बोलतोय, सर मोबिन सर खूप छान घेतला आज, अतिशय शिस्तीत आणि व्यवस्थित झालेला आहे, खूप स्लो झालेला आहे. स्लो झालेला आहे, थोडा थोडा संध्याकाळचा भरपूर ठेवावा लागतो सर डोक्यावर, आणि उन्हाळ्यात तर ठेवावाच लागतो. बरोबर बरोबर ठीक आहे, छान होते सर, मोबिन सर छान होते. हो थँक्यू. आता मला फक्त आहे ना एकच तुम्हाला सांगायचं जाता जाता की उद्या त्याची तयारी झाली म्हणजे उद्या आपला वेळ जाणार नाही. माझी स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो दिसते. सगळ्यांनी काय करा माहितीये का, गुगल क्रोमला जाऊन एक फक्त तुम्हाला नवीन ईमेल आय डी तयार करायचं, साइन अप करायचं आहे. ठीक आहे, तर साइन अप तर करायचं, नवीन ईमेल आय डी कसा तयार करायचं ते सगळ्यांना माहित आहे. बरोबर आहे. आता इथे वेगवेगळे माझे सपोज हे आहेत ईमेल आय डी, तर तुमचेही असतील. तर अगोदर सुरुवातीला काय करून घ्या, तुम्ही तुमच्या जीमेलला जाऊन अगोदर किंवा इथूनच तुम्ही डायरेक्ट साइन आउट करून घ्या. ओके, आणि साइन इन करताना तुम्हाला तुमचा म्हणजे तुम्ही वेगवेगळे नाव टाकाल ना, बरोबर आहे. त्यासाठी हे सांगतोय की आपल्याला एकच थोडस तुम्हाला फक्त पुढे नंबर नंबर्स मध्ये बदल करायचा आहे फक्त. तर जो काही तुमचं वेबसाईट आपली बनणार आहे, ते वेबसाईटला तुमचा एक वेगळा ईमेल आय डी आणि पासवर्ड लागतो. ठीक आहे, तर यासाठी आपण काय करूया, इथं एक ईमेल आय डी आपल्याला तयार करायचा आहे, पीपीटी मॅन. ठीक आहे, आणि तुमच्या हा जो मोबाईल नंबर आहे तर मोबाईल नंबर इथं टाकून घ्या. ठीक आहे, आणि पुढे हॅश टाका, म्हणजे सगळे येतील, नंबर येतील. बरोबर आहे, किंवा पहिल्यांदा हॅश टाका किंवा नंतर हॅश टाका, ते हॅश टाकून घ्या आणि नेक्स्ट करा. बरं, इथं क्रिएट अकाउंट करायचं आहे आपल्याला, ऐक ना, फॉर माय सेल्फ नाव टाकताना तुमचंच टाका. कारण मला शेवटी तुम्हाला जर एडिटिंग करून द्यायची म्हटली तुमच्या वेबसाईटची, ठीक आहे, तर ते सोपी पडेल. बरोबर आहे, त्यासाठी आपल्याला एक युनिट ठेवायचं, किंवा तुम्ही दुसरं कोणताही सांगा, आपण हे ठेवूया IN4EPRD. ठीक आहे, आणि हॅश किंवा हॅश अगोदर टाका. बरं, तो हा घेत नाही, बरोबर आहे, हॅश घ्यायचा नाही आपल्याला. आणि किती लेटर्स पाहिजे, ठीक आहे. पासवर्ड टाकताना सगळ्यांनी एकच टाका, मग पीपीटी मॅन 365 टाका. ठीक आहे, आणि तुम्ही काय करा, पीपीटी मॅन 365. ओके, काय झालं, ठीक आहे, ठीक. ओके, नेक्स्ट करूया आता आपण. आता IN4EPRD च्या पुढे आता मी इथं काय टाकत नाही, परंतु तुम्ही काहीही नंबर टाका आणि मला ते शेवटी तुम्ही मला मी हे करा, आपल्याला
याच्या माध्यमातून तुम्हाला मी डेटा ठेवतो एक्सेल मध्ये माझा मेल आय डी एक तुम्ही माझा माझा जो पर्सनल मेल आय डी आहे तो तुम्हाला मी सांगतो सगळ्यांना ग्रुपला पाठवतो त्या मेलला सगळ्यांनी मेल करा ठीक आहे तुमचा मेल आय डी आणि पासवर्ड पासवर्ड हाच टाका सगळ्यांनी आणि IN4EPRD हा ईमेल आय डी टाका ठीक आहे आता हे तुम्हाला दाखवेलच तिथं पण तुमचे पुढचे नंबर जे आहेत का नाही ते तुमचे नंबर मी तुम्हाला आता एक हा मीटिंग झाल्यावर एक अर्ध्या एक तासामध्ये देतो हे ज्यावेळेस याचं या मीटिंगचं हे असेल आपली रेकॉर्डिंग सेव्ह होत असताना मी थोडंसं एक्सेल शीटमध्ये किंवा PPT मध्येच काय करतो तुमचे सगळ्यांची नावं ज्यांची ज्यांची पेमेंट झालेली आहेत आणि मला जी इथं लिस्ट दिसते प्रत्येकाला मी एक एक नाव देणार आहे आणि तो डेटा माझ्याकडे बी राहील तोच ईमेल आय डी सगळ्यांनी टाकून घ्या ठीक आहे समजलं का हे इथं सर हॅलो इथं आमचं याच्या पुढे IN4EPRD याच्या पुढे हे टाकायचं ना मी तुम्हाला नंबर देतो काय टाकायचं इथे अच्छा अच्छा मी तुमचं जो सिक्वेन्स ज्या सिक्वेन्सनं पेमेंट झालेत ना त्या सिक्वेन्सचा नंबर तुम्हाला मी देतो म्हणजे तुम्हालाही कळेल की तुमचा नंबर ती तुमची नंबर शेवटपर्यंत आपली ओळख असेल तो नंबर म्हणजे ईमेल आय डी लाही असेल आणि मला परत भविष्यात लागणार आहे वेगवेगळ्या कामासाठी ठीक आहे किंवा मी ज्यावेळेस म्हणेन की जो काही आपल्याला सिक्वेन्स लागणारच आहे तो नंबरचा त्यावेळेला तो नंबर उपयोगी पडेल खरं तर नंबर इथं काय मोबाईलचा तो एक आयडिया होती मोबाईलचे नंबर सगळ्यांचे माझ्याकडे आहेत पूर्ण मोबाईल नंबर टाकला तरी चालेल ओके दोन्ही पैकी तुम्हाला काय सोपं पडेल सांगा ते सोपं आहे सर मोबाईल नंबर लक्षात राहील आमच्याकडून नाही तर आता ऍडमिशन नंबर आहे ना पाठवलाय पण तो आठवत राहावा लागेल मोबाईल नंबर प्रत्येकाचा लक्षात राहील बर ठीक आहे मोबाईल नंबरची जे मेजॉरिटी आहे तर मोबाईल नंबर न करूया मोबाईल नंबरच घ्या सर बर ठीक आहे फोन नंबर तुमचा टाका आणि आता माझं टाकतो हे तर बघा तुम्हाला भविष्यात लागलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या म्हटलं तर त्यावेळेस मी म्हणेल की तुम्हाला मेल मला पाठवा ठीक आहे shekhmm50@gmail.com ठीक आहे तर September 15 हे माझे बर्थडेट टाकतो मी इथं अँड 1986 ठीक आहे जेंडर मेल आणि नेक्स्ट करतो मी आणि करतो आता सेंड तर व्हेरिफिकेशन कोड येईल बहात्तर एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव व्हेरीफाय येस I agree तुमचं यम बिनशेक नाव टाकलं होतं त्यामुळे ते यम आलेलं आहे ठीक आहे तर असा एक मेल केल्यानंतर तुम्हाला उद्या फक्त काय करायचं आहे वेबसाईट जी तयार करायची आपल्याला ती एका वेबसाईटवरूनच तयार करायची फ्रीमध्ये तुम्हाला सगळ्यांची वेबसाईट तयार करून मिळतील ठीक आहे त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे एक फक्त 3 शब्द घसा माझा जर थोडा हा झाला आहे मला जर काही गोळी घ्यायची असेल म्हणजे साधी आपली हॉर्लिक सारखी वगैरे तर तुम्हाला कोणकोणती नावं माहित आहेत त्या गोळ्यांची काकडे सर मी काय खावं लागेल मला घसा माझा जर बसला गरम पाणी गरम पाणी पिया झोपताना आणि थोडं हळद आणि दूध टाकून पिया मला जे तुम्हाला सांगायचं आहे त्या ते उत्तर मला मिळत नाहीये तर सांगा कोणाला मला काय खायला पाहिजे गोळीचं नाव सांगायचं गोळी विक्स नाही विक्स कोणी उत्तर दिलं विक्स सांगितलं विक्स ओके कोणी सांगितलं हे उत्तर सांगितलं की आम्ही नाव काय नाव नारकर सर नारकर सर तुमचं तुम्हाला 5% डिस्काउंट मिळालेला आहे तुम्हाला कोर्स मध्ये ठीक आहे मला ना आणि भूषण सर आणि नारकर सर नाव ध्यानात ठेवलेले तुम्ही W फक्त विक्स स्पेलिंग टाकताना काय करायचं माहितीये का VICS टाकायचं नाही हे झालं विक्स स्पेलिंग आहे बरोबर आहे पण
आपल्याला काय टाकायचं मध्ये घ्यायचं डब्ल्यू आय एक्स टाकायचं काय टाकायचं डब्ल्यू आय एक्स आणि एंटर करायचं जे हित येईल इथं आता मी याच्यामध्ये 7-8 आता मी जर मोबिन शेकला जर इथं गेलो थांबा एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी किती वेबसाईट बनवले तुम्हाला एक डेमो देतो त्याचा साइन आउट वगैरे करत बसावं लागेल मी तुम्हाला दाखवतो उद्या दाखवतो ठीक आहे आता साइन इन करतो मी ते साइन इन नवीन वेब नवीन मेल बनवायचा आणि आता मेल काय होता आपला सांगा आपला आय एन आवाज कोणाचा येतोय या लागलेले आय एन फोर ई पी आर डी आय एन फोर ई पी आर डी ऍट द रेट gmail.com ठीक आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आपल्याला तोच टाकायचा तो जीमेल PPT man 365 हे मी बी टाकणार आहे तुम्ही बी टाकायचं आहे बरं का हो सर हा आता मी करतो आता इथे लॉग इन काय चुकलंय अच्छा आता या वेळेला काय करायचं तुम्हाला साइन अप करायचंय ठीक आहे अगोदर साइन अप करून घ्यायचं आहे सांगा काय आहे आय एन फोर ऍट द रेट डॉट कॉपी करून पेस्ट कुणाचा तरी मला आवाज खूप बाकीच्या इरिटेट करत नाहीये का हो वाऱ्याचा आवाज येतोय सर नाही राजश्री पाटील मॅडमचा आवाज आहे बर पासवर्ड होत काय पीपीटी मॅन तर मी तुमचं पासवर्ड द्या ना ठेवी ना पासवर्ड कुणी चुकू नका स्वतःच टाकू नका 48 जण मी सोडून 47 जण प्रेझेंट आहेत उद्या 47 जणांचे वेबसाईटचा जो पहिली स्टेप आहे ती पूर्ण झाली पाहिजे बाकीचे जे येतील आपले 30-35 जण ते गेल्यामुळं त्यांचा पुन्हा एकदा त्यांना प्रोसेस करावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही त्यांना मदत करणार आहात ठीक आहे काय काय स्मॉलच काढलेला आहे आपण सगळं स्मॉलच काढलेला आहे पीपीटी मॅन इथे हे नाही टाकलं सर मग काय आय एन फोर ई पी आर डी जे पुढे आपला मोबाईल नंबर टाकायचं होता ते तिथं तुम्ही टाकायचंय मी डायरेक्ट केलंय आता माझी आता सपोज मी आता माझं फक्त एवढंच असणार आहे ठीक आहे आम्ही आमचे मोबाईल नंबर टाकायचं ठीक आहे तुम्ही विधान ठेवा माझं एवढंच असणार आहे म्हणजे मी काय एडिटिंग मी काय रोज अपडेट करते माझ्या वेबसाईट वरती ठीक आहे ओके ओके तुम्हाला कळेल वेबसाईटचं नाव काय टाकायचं ते नंतर येणार आहे बरं का एक्सक्यूज मी सर गीता कुंडडिया सर मी तुमची परमिशन घेतली आहे 2 दिवसाची सॅलरी येणार तेव्हा मी करणार पण मी हे करू शकते का कोणतं सगळं करू शकता आता तुम्ही ईमेल आयडी तर बनवता की ना तुमचा ईमेल आयडी आहे की ना स्वतःच हा ओके सर थँक्यू तुम्ही फर्स्टच येताय का इथं फर्स्ट म्हणजे पहिल्या 2 बॅच पैकी कोणत्या बॅचला होता का तुम्ही माझ्या हा पुढच्या बॅच मध्ये होते सर सेकंड बॅच मध्ये होता का सेकंड बॅच मध्ये होते बर तुम्हाला जमणारच आहे मॅडम फिक्स मध्ये जमणार आहे फक्त हे वातावरण नवीन आहे प्लॅटफॉर्म नवीन आहे आणि थोडस आपण लॉंग मॅरेथॉन घेतोय ना सध्या त्यामुळे तसं वाटण्याची थोडी शक्यता आहे परंतु आपले मध्ये एक इनव्हिजिबल ज्या गोष्टी आहेत इनव्हिजिबल त्या जास्त कमवूया आपण मी थोडस मोटिवेशनल थोडं लेक्चर घ्यावं लागेल तुमचं सगळ्यांचं ओके म्हणजे एनर्जी एन्थुझियाझम झील झेस्ट आणि पॅशन या 5 इनव्हिजिबल गोष्टी असल्या की कितीही व्हिजिबल गोष्टी तुम्ही बनवू शकता आता माझ्यासाठीच मला बनवायची आहे ठीक आहे सपोज राईट अँड ऑन ऑर माय बिझनेस फॉर मी ऑर बिझनेस तर कंपनी काय करू नका क्लायंट करू नका समोन एल्स करू नका तर तुम्ही किंवा तुमच्या शाळेसाठी ओके तरीही सुद्धा तुम्ही इथे करू शकता ओके सर बरोबर आहे थँक्यू सर ओके आणि तुम्हाला काय करायचंय बिझनेस ऑनलाइन स्टोर म्युझिक डिझायनर ब्लॉग तयार करायचा आहे पोर्टफोलिओ सीव्ही रेस्टॉरंट तर ते ऑटोमॅटिक येईल बरं का ते सगळं ठीक आहे आता सपोज मी आता यामध्ये हे नाहीये आपलं अकॅडमिक्स नाहीये किंवा काहीच नाही इव्हेंट नाहीये ब्लॉग नाही तर मी बिझनेसच करतो इथं सध्या आता ठीक आहे म्युझिक केलं तर चालते का म्युझिक हो सगळं तुम्हाला जे पाहिजे ते ओके आय हॅव बिल्ट अ
फ्यू वेबसाईट मी ऑलरेडी तयार केलेले आहेत. क्रिएटेड मेनी वेबसाईटला मी इथे क्लिक करतो. ठीक आहे, प्रोफेशनलीच तयार केले त्यामुळे मी प्रोफेशनली करतो. कारण कॉलेजेसला मी 12 वर्षात 8 कॉलेजेसमध्ये 6 कॉलेजेसला वेबसाईट बनवून दिलेली आहे. ओके, आणि यांना खूप चांगलं करता येतं. आता बघा, क्रिएट युअर वेबसाईट विथ द एडिटर, एडिटरनं करायचं आहे का गेट अ वेबसाईट डिझाईन जस्ट फॉर यू इन मिनिट्स कम्प्लीट विथ कस्टम टेक्स्ट अँड इमेज. दोन्ही पद्धतीने करू शकता, परंतु निवडायचं एडिटरच, कारण तुम्ही एडिटर आहात. ठीक आहे, आणि आपल्याला इथं जर तुम्ही गेला कस्टम टेक्स्ट अँड इमेजेस, तर नंतर चेंजेस करताना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आता इथे करतो मी स्टार्ट नाव. आता फक्त तुम्हाला टेम्पलेट निवडण्यापुरतं हे घ्यायचं. आता हा इथं तुम्हाला एक टेम्पलेट चूज करायचा आहे. ठीक आहे, आता टेम्पलेट कोणता चूज करणार आहात तुम्ही त्याच्यावरती डिपेंड. आता अकॅडमिक इथं तुम्हाला एक ऑप्शन असतो बघा, बिझनेस अँड सर्व्हिसेसमध्ये इथं सगळे ऑप्शन्स आहेत आणि त्या पद्धतीनं ती येत जाईल. तुम्ही चेंजेस तर नंतर करू शकता, फक्त तुम्हाला एवढं करून ठेवायचं आहे. ओके, आणि रिलेटेड कोणत्या गोष्टी आहेत ते पहा. सर्व्हिस अँड मेंटेनन्स कन्सल्टिंग अँड कोचिंग. ओके, आता मी याला क्लिक करतो. इथं तुम्ही टेक्नॉलॉजी आणि ॲप्स वगैरे करू शकता. ठीक आहे, आता इथं हा जो लॅपटॉप वगैरे दिसतोय आणि बिल्डिंग वगैरे, तर त्याला मी काय करतोय आता याला इथून पुढे माझी एडिटिंग सुरू झाली आणि ती होतच राहणार आहे. लाईफ टाईम याच्यामध्येच तुम्ही एडिटिंग करायची आहे. आता आता याला तुम्ही किती बदलू शकता, याचा पूर्ण चेहरा मोहरा तुम्ही चेंज करू शकता. ओके, आता विक्स वेबसाईट एडिटर या स्टेज नंतर पुढच्या एका स्टेज पर्यंत आणायचंय. फक्त एकच स्टेज, एकच महत्वाची स्टेप तुम्हाला करायची. एडिटर ओपन होताना थोडासा वेळ घेतो कोणत्याही लॅपटॉपमध्ये. आता माझा 100 Mbps आहे. हे तर तुमच्या इंटरनेटचा स्पीड आणि तुमच्या लॅपटॉपचा रॅम हे तर काम करेल. आणि एकदा का एडिटर ओपन झाला, पहिल्या फर्स्ट टाइम थोडासा वेळ घेईल आणि त्यानंतर तुम्हाला काय याच्यामध्ये हे करायचं आहे, वेबसाईटचं नाव जे द्यायचं आहे ना तुम्हाला ते देऊन तयार राहायचं आहे उद्या. त्याच्यानंतर पुढे मग आपण पुढच्या गोष्टी बघणार आहोत. तर दुसऱ्या ईमेल आयडी व पासवर्ड म्हणजे स्वतःचा वापरून तयार करता येईल का? करता येणार आहे तसा. दुसऱ्याचं कसाला ईमेल आयडी आणि पासवर्ड बी घेता का दुसऱ्याचा तुम्ही? तुम्हाला तुम्ही परत नंतर फ्युचरमध्ये दुनिया करा, परंतु सध्या आपल्याला या होमवर्कचा हेच आहे. हा होमवर्क आहे की तुम्हाला हा हे बघा हे आलेलं आहे, दिसतंय का सगळ्यांना स्क्रीन? हो दिसतंय. ओके सर, हा दर्शना मॅडम तुम्ही जे म्हणताय की माझा आहे, तर तुम्हाला तुमचा नंतर वापरून भविष्यात तयार करा तुम्ही स्वतःची वेबसाईट, परंतु सध्या आपल्याला या कोर्सचा भाग आहे. हा पहिला मुद्दा होता वेबसाईट मेकिंग, त्यामुळे आपण ते घेतोय. आणि हे खूप डीप मुद्दा आहे, सगळेच मुद्दे डीप आहेत खूप, पण त्याचे रोज थोडं थोडं तरी ते झालंच पाहिजे. त्यावेळेस आपण 31व्या दिवसानंतर कुठंतरी थोडं तिथपर्यंत पोहोचू. ओके, एक एक वेबसाईट करायला आम्ही 6-6 महिने घ्यायचो कॉलेजची वेबसाईट करायला, परंतु आपल्याकडे बाकीचे मुद्दे सुद्धा आहेत, हे सुद्धा आहेत, त्यामुळे अशा गोष्टी आहेत. पहा आता मी हितपर मी काही एडिटिंग करत नाही, कारण तुम्हाला हितनं पुढं आतल्या गोष्टी मला सांगायच्या शिकवायच्या. इथून पुढे कुणीही काही करू नका आणि ते तुम्हाला त्या पद्धतीनं करताही येणार नाहीत, कारण पहिला दिवस असणार तुमचा. त्यामुळं याला असंच ठेवायचं आणि पब्लिश करायचं. पब्लिश करताना तुमचं नाव विचारणार आहे ते तुम्हाला. आता पहा पुढे काय दाखवणार आहे. इथं जे की नाही हे तुमच्या वेबसाईटचं इथं नाव आलं बघा तुमचं, IN4EPRD हे नाव असेल तुमचं. आणि पुढं मी इथे टाकतो PPT Man. तुम्ही हा इथं तुम्हाला लिबर्टी आहे, तुम्ही मला द्यायची तुमची वेबसाईट कोणत्या नावाची तुम्ही तयार केली, कोणत्या नावाची वेबसाईट तयार केली तुम्ही इथं द्यायचंय नाव. बरोबर आहे, हे मला माहित नसणार आहे, हे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य त्याचं आहे. समजलं का इथपर्यंत? गेट अ फ्री विक्स .com डोमेनच आणि हे करायचंय. पुढच्या ज्या गोष्टी आहे तुम्हाला शेवटी सांगणार आहे मी की कस्टम कसं करायचंय. .com जे बनवायचे ना .com, फक्त 348 रुपये, 348 रुपयानं आम्ही जवळजवळ 6 वेबसाईट बनवलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे ते डायनामिक वेबसाईट, एकदम डायनामिक वेबसाईट सारखी वेबसाईट दिसणार आणि हिथं सुद्धा तशीच दिसणार. पण लोकांना ऍड्रेस देताना तुम्ही असा देणार IN4EPRD किंवा तुमचं काय नाव असेल पुढं. सपोज आता काकडे सरांचं असेल इथं किंवा रुचल मॅडम असतील, नदा मॅडम, त्यांना काय म्हणणार तुम्ही इथं? तुमचं नाव टाकू शकता इथं तुम्ही. ओके, पुढे वाढू शकता. काही टाका, कॉलेजचं नाव टाका तुमच्या, शाळेचं नाव टाका तुमच्या. ठीक आहे, आता सेव्ह अँड कंटिन्यू करतो. आता ही माझी वेबसाईट ओपन होईल कुठं माहितीये का?
तिकडं. आता बघा इथं मी डन करतो आणि पब्लिश नाव करतो. आता दुसऱ्या टॅबला ओपन होईल माझी वेबसाईट. माझी वेबसाईट तयार झालेली आहे. हे बघा आता व्ह्यू साईट म्हणायचं, पब्लिश म्हणायचं आणि परत काय म्हणायचं, व्ह्यू साईट. आता बघा टॅब ओपन झालं. दिस इज माय वेबसाईट. ओके, आता हे सगळं जे आहेत ना मी यामध्ये मला पाहिजे असलेल्या पद्धतीने मी याला डिझाईन करणार आहे. ठीक आहे, आता मी ppt.man.com नावाची वेबसाईट तयार करणारच होतो. मी काय हे बसून आहे ना, आता मला एवढा सराव झालेला आहे 6 वेबसाईट तयार केल्यामुळं की तुम्हाला मी म्हटलं होतं की 2 दिवसात तयार होईल, 1 दिवसात तयार होईल. तर हे पुढच्या मी रात्र आता मी जर रात्र काढली 1-6 वाजता उठलो लॅपटॉपवरनं तर चांगली डायनामिक वेबसाईट मी तुम्हाला प्रेझेंट करू शकतो. पण मी तुमच्यासमोर लाईव्ह माझी वेबसाईट डिझाईन करणार आहे उद्या. ठीक आहे, आणि तशीच तुम्हाला तुमची करायची आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला हितपर्यंत या स्टेजला पोहोचून मला दाखवायचं आहे. इज इट क्लिअर? येस सर. येस, तर मला तुम्ही सगळ्यांनी पर्सनल मेल करा. हे बघा माझा मेल आय डी लिहून घ्या, इथे मी टाकतो शेख MM. ओके, shaikhmm50@gmail.com. ठीक आहे, या पद्धतीनं वेबसाईट सॉरी माझ्या ईमेल आयडीचं, तुम्ही ईमेल आयडीला मला तुमची वेब फक्त बॉडीमध्ये काय टाकायचं, मोबाईलवरनं सुद्धा फास्ट पाठवू शकता. फक्त नाव पाठवायचंय मला, कुठलं नाव पाठवायचंय, जर तुमचं पहिलं हां हे वेबसाईटचं नाव टाकायचंय फक्त. बस आता बघा वेबसाईटचं नाव कसं काढायचं. आता इथं मी गेलो, आता इथं मी इथनं कॉपी करणार सगळं, हे सगळं कॉपी करणार. बरोबर आहे, आणि कॉपी करून त्याची लिंक तयार करायची. लिंक म्हणजे तुम्ही पेस्ट केली तर लिंक होईलच ऑटोमॅटिक. व्हॉट्सअपला टाकण्यापेक्षा व्हॉट्सअपमध्ये मेसेजची खूप गर्दी होईल मला ते बघता, कारण भरपूर मेसेज असतात तुम्हाला माहितीच आहे, तर आपल्या थोडंसं कानाडोळा होऊ शकतो. तर मी काय, तुम्ही मेल केला तर मी मेल चेक करेन उद्या 6 वाजेपर्यंत, वाट बघतोय मी तुमची. ठीक आहे, कराल का मग? हो करू. ठीक आहे, चला तर या पद्धतीने माझी रेडी आहे मोबिन सर. काय बोलताय? अरे वा, काय नाव आहे सांगा, आता लगेच टाकू इथे टाइप करतो. हा, SANDEEPG लास्ट नंबर पुढं का बर, थांबा थांबा, इथं मी टाकतो लगेच, इथलं इथं मी चेंज करू शकतो. SANDEEPG ना, जी फॉर गोट. येस सर, एवढंच का? हा ओके, एंटर करतो. आणि सरांनी निवडलेला, अच्छा काहीतरी मिस्टेक झालेली हे, तर जर तुमची वेबसाईट मध्ये काय डिफेक्ट झालेला असेल तर ते असं दिसतं. हा सर, मी पण केले. नाही नाही, हे काहीतरी काय चुकलंय. IN4EPRD चालत ना सर तुमच्या इकडं? हा बरोबर आहे, फक्त मोबाईल नंबर माझा टाकलेला मी. मग ते मोबाईल त्या मग इथं काय टाका तुम्ही, त्यामुळे मग चांगलं हे राहील सगळ्यांसाठी की इथं जे आहे की नाही, नंबर कमी टाका, नंबर्स कमी टाका ना. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9272 9272 6989 6989 24 24. ठीक आहे, बरोबर आहे, कोणत्याला तोच दिसतो मला पण. हा हे बरोबर आहे, सध्या एवढं झालेलं आहे तुमचं, राईट? आता मी परत माझ्याकडे येतो आणि मी इथं करतो कनेक्ट टू युअर ब्रँडेड ओन ब्रँडेड डोमेन. हे मला तुम्हाला पे करायचे नाहीत 1 रुपया नाही, 8 आणे सुद्धा नाही, 4 आणे सुद्धा नाही. ठीक आहे, हे जाणार आहे, हे बघा 325 रुपये. आता कमी केलं त्यांनी अजून, थांबा थांबा. आता हे तर मी तुमच्यासाठी अॅन्युअली केलं, अॅन्युअली केलेलं होतं. एवढे चार्जेस कमी आहेत, बिझनेस आणि कमर्शियल प्लॅन असे आहेत. परत आता हे तुम्हाला ग्रेट फॉर शोकेसिंग अ प्रोफेशनल साईट, त्यामुळे हे चांगलं आहे. ठीक आहे, हे नंतर पाहूया आपण, राईट? इथं जाऊच नका कुणी, सध्या एवढं करा. ओके, आणि तुमचा मोबाईलचा नंबर सध्या तुमचा एवढा जर लार्ज हे असं हे दाखवत असेल का नाही, तर कार्डमध्ये टाकले तर शेवटचे चार अंक टाका किंवा शेवटचे, कारण लोकांना तुम्ही लिंक देणार आहे डायरेक्ट, तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तरी काय प्रॉब्लेम येणार नाही, ते लिंकला क्लिक करूनच ते ओपन करतील. कॉपी करून आपल्या व्हीकलचा नंबर टाकला तरी चालेल ना सर? काय काय, आपल्या व्हीकलचा नंबर टाकला तरी चालेल की? पण तो मोदी सरांकडे रजिस्टर्ड नसेल ना. आपला मोबाईल नंबर आणि आपला ऍडमिशन नंबर ह्या दोन गोष्टी मोदी सरांकडे आहे.
त्यामुळे मोबाईलचा एक तर पूर्ण नंबर किंवा मोबाईलचे शेवटचे पाच नंबर घ्या किंवा चार नंबर घ्या. मी तो डेटा काढणारच होतो आता बसून बर का तुमची आपली मीटिंग झाल्यावर की तुमचं नाव आणि तुमचा जो नंबर आहे ऍडमिशन नंबर तो मी देणारच होतो तुम्हाला. मग त्या नंबर जर तुम्ही वापरला एक आहे दोन आहे तीन आहे तो डेटा माझ्याकडेही असेल तुमच्याकडेही तुमचा असेल. फक्त तेवढा नंबर तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. पॅन नंबरचे चार कोणता नंबर पॅन नंबरचे चार ऍडमिशन नंबर ऍडमिशन नंबर बरं पडेल तुम्हाला. हा पण ईमेल आयडी टाकताना तुम्ही तुमचा नंबर टाका तिथं. कळलं का नाही कळलं नाही कळलं. नो 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 ईमेल आयडी टाकतानाही तुम्हाला टाकता येणार नाहीये. तुम्हाला मी नंबर देतो अगोदर परत ईमेल ठेवायला लागेल म्हणून तर नंबर इथे आला ना. नाही 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 हा तिथे तुम्हाला मी नंबर देतो नंबर देतो तुम्हाला मी नंबर दिल्यानंतर तुम्ही करा ठीक आहे. आता मी तुम्हाला थोड्या वेळानं पाठवतो आणि त्यानंतर मग तुम्ही करा. तुम्ही टाईप करायला घेतो आणि त्यानंतर तुम्ही लगेच सर ते बुकिंग बुकिंग मध्ये नंबर आहेत ना सर. बुकिंग मध्ये एक नंबर आलाय प्रत्येकाला फोर डिजिट. बुकिंग मध्ये नंबर आलेले आहेत फोर डिजिट आलेले आहेत का. पण सर मला काय वाटतं की जर आपण आहे ना पॅन नंबर मध्ये जे आपले चार अंक असतात ना ते कायम स्वरूपी राहतात ते कधी विसरू शकत नाही. पॅन मधले हा पॅन नंबर मधले ते मला आता मला सपोज कोणाचं शोधायचं असेल मला तुम्हाला द्यायची भी गरज लागणार नाही ना तुमची वेबसाईट. फक्त पुढचे शब्द द्यायची गरज लागणार आहे म्हणजे ऍडमिशन नंबरच बेस्ट आहे. तुमचा कडचाच नंबर द्या सर ऍडमिशन नंबर मी तुम्हाला ते बुकिंग मध्ये हॅश नंबर आलेले आहेत चार अंकी मग तेच बोललो तेच टाकूया. ते वेगवेगळे आहेत की कसे आहेत. वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे नंबर आहेत सर. तुम्ही करा तुमच्या पद्धतीने ती एक लिस्ट तयार करा आणि तेच नंबर टाका सगळ्यांना ते सूट होईल व्यवस्थित. बरोबर मी टाकतो सगळ्यांना. तुमचे आता 45 जण मी सोडून 44 जण आहेत ना त्यांना कळेल फक्त की नंबर कशाचे आहेत ठीक आहे. बाकीच्यांना आपण सगळेजण झोपेतून जागे झाल्यानंतर उद्या सांगूया त्यांना आणि त्याला तुम्ही थोडस कोऑर्डिनेट करा मग ठीक आहे. मग मेल ओपन नको ना करू आता. आता मेल तुम्हाला अजून एक नवीन चेंज करा सर तुमचाही प्रॉब्लेम नको व्हायला एकट्याचा. तर आपण तुम्हाला नंबर दिल्यानंतर तुम्ही नवीन ईमेल आय डी तुमचा तयार करा ठीक आहे. सध्या याच्यावर ना तुम्हाला मी हे सांगू शकतो की तुम्ही हीच बनवली की नाही. तुम्ही वेगवेगळं बनवा वेगवेगळे त्या टेम्पलेटमध्ये जायला मिळेल तुम्हाला. ओके आता हा जो मेनू बार आहे की नाही हा पूर्ण चेंज करणार आहे तुम्हाला मी. आता फॉर एक्झाम्पल सपोज मी कॉलेजची वेबसाईट दाखवतो. आता आबेदा इनामदार मी कॉलेजला होतो ना तिथं जी वेबसाईट आता हे बघा सिनियर कॉलेज पुण्याची कॅम्पस कॅम्प मधली शाळा आहे कॉलेज आहे ही ठीक आहे. आता ही वेबसाईट बघा अशा प्रकारची वेबसाईट आपली बनणार आहे. हे बघा आता इथं असा मेनू बार दिसतोय का तुम्हाला हा ठीक आहे. अबाउट असला क्लिक केल्यानंतर काय येत आहे डिपार्टमेंट्सला क्लिक केल्यानंतर काय येत आहे सिलेबस प्रोस्पेक्टस तर असे जे लिंक्स आहेत वगैरे ते कसे तयार करायचे ते सगळ्या आतल्या भरपूर गोष्टी आहेत. अशी एक वेबसाईट आहे आणि प्लस त्याच्यामध्ये जर तुम्ही डिपार्टमेंटला गेला इथं सायन्समध्ये फॅकल्टी ऑफ सायन्समध्ये तर डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी जी आहे आता तिथलं स्टाफ बदललेलं आहे ठीक आहे. पण त्याला कोणकोणती माहिती लागते तुमच्या शाळेची तुम्ही करू शकता अशी ठीक आहे. आता असा हा डेटा लागतो. काय काय लागतं डेटा डिपार्टमेंटचा प्रोफाईल इव्हेंट्स कोणकोणते झालेले आहेत ओके परत हे सगळे असे डिटेल्स ओके. परंतु आपल्याला कसं करायचं शाळेचे नंतर करा तुम्ही भविष्यात त्याचा फायदा करा. परंतु सध्या तुमची स्वतःची वेबसाईट हे माझं स्वप्न म्हणजे थोडक्यात माझी इच्छा आहे की माझे जे ट्रेनी आहेत त्यांची स्वतःची वेबसाईट आहे. ईमेल आयडी तर सगळ्यांचाच असतो किंवा मोबाईल तर सगळ्यांचाच असतो बरोबर आहे. पण आपल्याला वेबसाईट बनवायची आपली आणि अशी डायनामिक वेबसाईट आपल्याला बनवायची आहे किंवा तुम्ही याला जावा सप्पूरला जावा म्हणजे आमची युनिव्हर्सिटी जी आहे अशा प्रकारची वेबसाईट सुद्धा तुम्ही यामध्ये बनवू शकता ठीक आहे. हे बघा हे सगळे मॉड्यूल्स ओके अशा मॉड्यूलची वेबसाईट म्हणजे तिथं जे तुम्ही हे बघितलं हे जे बघताय की ना तुम्ही सध्या इथं याला एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपण एडिट किंवा चेंज करू शकतो ठीक आहे. या गोष्टीकडे एक लक्ष राहू द्या आणि मग आता मी डेटा तुम्हाला देतो. तर 12:12 झालेले आहेत आणि मी करतो मीटिंग क्लोज. तर आता मी एक बोला सुरुवातीला पहिल्यांदा साइन आउट करायचं तुमचं साइन आउट करून घ्या. साइन आउट केल्यानंतर पूर्वीची जी आपण साइन इन झालेलो त्याचा पासवर्ड लक्षात नाही आता आमच्या मग पुन्हा त्या पहिल्या याला काय अडचण येणार नाही ना.
पासवर्ड लक्षात नाही तुमच्या का सेट आहे का तुमचा पासवर्ड मग तुम्ही फॉरगॉट पासवर्ड मोबाईल नंबर जर तुमचा हे असेल ना त्याला कनेक्ट असेल ना आपण टाकतो का नाही मोबाईल नंबर रिकव्हरीसाठी तर त्याच्यावर तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता काय प्रॉब्लेम नाही परत त्याचा रिसेट करू शकता त्या पासवर्डला आता भूषण सरांचा प्रश्न आहे व्ह्यू करून पण बघू शकतात ना काय काय आता व्ह्यू करून पण बघू शकतात ना दोन तीन मेथड आहेत जीमेल ने खूप चांगली सर्व्हिस केलेली आहे ती की तुम्हाला दोन ते तीन पद्धतीने तुम्ही पासवर्ड विसरला तर तुम्ही रिसेट करू शकता आता पहा इथं भूषण मोरणकर सरांनी आणि दुसरी गोष्ट ही या सुद्धा वेबसाईटचं तुम्हाला नाव किंवा पासवर्ड जर विसरलं तर रिकव्हरी ईमेल असतो का नाही रिकव्हरी तुमचा डिफॉल्ट तो टाकत जावा तो कधी कधी ऑप्शनल असतो म्हणून आपण टाकत नाही पण रिकव्हरी करताना मेलवरनं सुद्धा तुम्हाला पासवर्डची रिकव्हरी करता येते भूषण सरांनी विचारले प्रश्न की अकॅडमिक बनवली तर चालेल का अकॅडमिकच बनवायची आपल्याला पण नाव तुमचं असायला पाहिजे तिथं वर भूषण मोरणकर .com कैलास काकडे .com वृषाली रावळ .com आयशा नदाम .com अशी नावं तिथं असली पाहिजेत कळ का नाही कळ ओके एनी प्रॉब्लेम देन नो सर सर ते नाव कुठे असलं पाहिजे जिथे आपला मेल संपल्यानंतर तुम्ही पीपीटी मॅन लिहिलं तिथे आपण नवीन नाव लिहायचे पीपीटी मॅन च्या तिथं नाही तिथं तो आपण पासवर्ड टाकलाय पीपीटी मॅन 365 पासवर्ड टाकलेला तिथं तुमचं नाव टाकायचं ओके ओके कोण आहे ते आयशा नदाफ मॅडम नव्हते हे झोपताना असा आवाज येतो का त्यांचा नदाफ मॅडम होते का आता माझी दरवर्षी बनते तुम्हाला अजून एक सांगतो यातलं एक महत्वाची गोष्ट सांगायची ना तर तुम्ही म्हणाल की सांगितलं नाही आता पीपीटी मॅन जर तुम्ही इथं म्हणजे सपोज एकच मिनिट आता मी याला साइन आउट करतो साइन इन नसताना पीपीटी मॅन मोडून आता इथं माझ्या याच्यावरून आहे ना मला इथं माझी एक वेबसाईट दाखवते एक वर्षापूर्वी प्रत्येक वर्षी माझी एक वेबसाईट असते ओके तर या वेबसाईटला तयार करताना तुम्हाला जे काही तुम्ही 348 रुपये वगैरे जे भरताय ठीक आहे ते तुम्हाला एक वर्ष व्हॅलिडिटी मिळते त्याची एक वर्ष तुम्हाला 2 वर्ष करायचं आहे तर तुम्ही 2 वर्ष सुद्धा करू शकता ठीक आहे पण पर इयर आपण सर अपडेट करू शकतो ना प्राइस कशाची वेबसाईटची जशी आता वर्षाची घेतली आपल्याला अपडेट तुम्ही करू शकताय अपडेट करू शकताय त्याला तुम्ही अपग्रेड करू शकताय तुमचं तुम्हाला पुढचं वर्जन पाहिजे हे बघा थांबा इथं आहे ना ते तुम्हाला दाखवतो मी की त्याच्यामध्ये जे चार्जेस आहेत का नाही त्याचे फीचर्स एवढे चांगले आहेत आता ही नंबर 1 वेबसाईट आहे की ज्यामध्ये आता गुगल आपले गो डॅडी वगैरे तुम्ही बघितलेलं असेल बरोबर आहे त्याच्यामध्ये एवढे फीचर नाहीत परंतु मला हे युजर फ्रेंडली कारण मी ज्यावरून वेबसाईट बनवली मी तुम्हाला गो डॅडी सुद्धा शिकवलं असतं मी तुम्हाला दुसरे सुद्धा शिकवलं असतं पण मी हे शिकलोय अगोदर जवळजवळ 2013 पासून मी वेबसाईट तयार करतोय त्यामुळे मला माहित आहे की तुमची सगळ्यांची वेबसाईट चांगलीच तयार होणार आहे कारण एडिट कसं करायचं तुम्ही मला प्रश्न विचारले तर मला उत्तरं सांगता येणार आहेत आणि चांगल्यात चांगलं आपण वेबसाईट सगळ्यांची करून देणार आहे यावर माझा विश्वास आहे त्यामुळे आपल्याला या वेबसाईटचा वापर करायचा आहे ठीक आहे दुसरीकडून जर वेबसाईट बनवली तर होस्टिंगचे 500-600 रुपये जातात नाही गोडेडीचे डोमेनचे पुन्हा 1500-2000 पेक्षा जास्त जातात हो त्यामुळे वीक्स ही जर बेस्ट आहे पण मी आधी पण याचा वापर केला होता ना बर काही जणांना याचं नाव माहित असेल परंतु ज्यांना माहित नसेल म्हणजे कुणाला माहित होतं ते हात वर करा नाही जणांचे हात जास्त असतील कुणाला माहित होतं पठाण सर तुम्हाला माहित होतं का या विक्सचं नाव माहित होतं ठीक आहे 4 जणांना माहित होतं इथं चांगली गोष्ट आहे तर अजून अस्मिता मॅडमला एक माहित होतं ठीक आहे नवीन लोकांपैकी सुद्धा माहिती इथं भरपूर आहे तर आपण काय करूया परंतु त्याचे एडिटिंग मध्ये तुम्ही कधी गेला की एडिटर असणारे मला सांगा एडिटर
माहित होतं वर्डप्रेस मध्ये एडिट केलेलं आहे. वीक्स मध्ये जास्त काही केलं नाही, उघडून बघितली आणि मग सोडून दिलं कारण ते पेड आहे. डोमेन घेतलं नाही. जर मला डोमेन घ्यायचं नसेल तर शिकण्यापुरतं विदाउट पेड पण आहे का? हे काय विदाउट पेडच आहे ना, माझी वेबसाईट तयार आहे ना आता. अच्छा विदाउट पेडच आहे ना. जर आपल्याला जास्त फीचर्स हवे असतील तर आपण डोमेन घ्यायचं. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. ओके. आणि वर्डप्रेस आणि सिमिलरच आहे वीक्स पण. वर्डप्रेस पेक्षा हे सोपं ड्रॅग अँड ड्रॉप मेथड नाही आहे, ही ड्रॅग अँड ड्रॉप आहे. वर्डप्रेस मध्ये तुम्हाला टाईप करावं लागतं, बाकी सगळ्या भरपूर गोष्टी कराव्या लागतात. परंतु यामध्ये त्याच्याही पुढे जाऊन इज जो आहे रेडीमेड टेम्पलेट्स मिळतात. येस, रेडीमेड टेम्पलेट्स बी आहे, पण एडिटिंग एडिटिंग तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटण्याची शक्यता आहे, पण सोपं आहे. एकदा समजून घेतलं तर सोपं आहे. ठीक आहे, आपलं ट्रेनिंग होत असताना समजेलच तुम्हाला सगळ्या गोष्टी. ओके ठीक आहे. हॅलो सर. हॅलो सर. सर माझी वेबसाईट तयार झाली. वेबसाईट तयार झाली, काय नाव आहे? आता या ठिकाणी देऊन बघा, IN4EPID 8546. गीता मॅडम म्हणत आहेत, थांबा एक मिनिट, की इज इट कंपल्सरी? येस इट इज कंपल्सरी. हा कोर्सचा भाग आहे, कोर्सचा हिस्सा आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांनी करायची आहे. आणि असणं वेबसाईट असणं काय चुकीचं आहे? चांगलंच आहे ना. काय काय? हॅलो सर. सर नंबर द्या. नंबर करायची की आधीच करायची? नाही नाही, मी नंबर दिल्यावर लगेच देणार आहे ना, आता आपली मीटिंग झाल्यावर तुम्हाला अर्ध्या तासात. नाही, यांनी केली म्हणून म्हटलं, कारण मी पण मेल आयडी क्रिएट केला. प्रॅक्टिस प्रॅक्टिस साठी केली. हा सर, दोन मिनिटं बोलू का? बोला बोला. हा सर, माझी आता सुरू, मी माझं शेवटी नाव टाकलेलं आहे SGP मॅथ. आता मी सेव्ह आणि कंटिन्यू करू का? तुम्हाला आता सर सध्या तुम्ही करू शकता, परंतु वेबसाईट तुम्हाला वेगळ्याच यांना करायची. क्रेडेन्शियल्स ना, क्रेडेन्शियल्स मी तुम्हाला देणार आहे, ते नंबर्स देणार आहेत, त्या नंबरना तुम्ही करून टाका. ठीक आहे. अच्छा अच्छा. सध्या तुम्ही करा प्रॅक्टिस साठी. काय जर प्रॉब्लेम येत असेल सेव्ह अँड कंटिन्यू केल्यावर तर विचारू शकता सध्या. पण तुम्हाला वेगळीच वेगळ्या नावाने करायची आहे आणि वेगळी वेबसाईट तयार करायची आहे परत एकदा. ओके, त्यावेळेला आपण ते गोष्टी करूया. राईट. हॅलो सर. सेव्हन कंटिन्यू करेपर्यंत किती पण वेळा प्रयत्न केला तर चालतो ना? सेव्हन हो. काय काय केल्यावर? सेव्हन कंटिन्यू करायचं नाही, तिथपर्यंत प्रॅक्टिस साठी आपण 1, 2, 3, 4 वेबसाईट तयार करू शकतो का? करू शकता, कारण आपण ईमेल आयडी साइन आउट करून परत ईमेल आयडी टाकायचं. माझी वेबसाईट मी त्यामुळे तर पहिल्यांदा काय केलं, साइन आउट झालो, कारण त्या मेल नंबर मी जर ओपन केलं असतं तर माझी जुन्या वेबसाईट दिसली असते. हे बघा, त्याच ईमेल आयडी ने तुम्ही मल्टिपल वेबसाईट बनवू शकता. ओके, ते सगळं तुमच्या एडिटर मध्ये येऊन जातं. ते आर यू गेटिंग? माझा व्हिडिओ चालवण असेल ऐक ना. ठीक आहे, थांबा एकच मिनिट, मला तुम्हाला ते जुन्या वेबसाईट काही बरं. ठीक आहे, असून दे. आता मला वाटतंय की तुम्ही अगोदर तुमच्या वेबसाईटचं अगोदर हे करून घेऊया, आपण क्रिएशन करून घेऊया आणि त्यालाच कशा पद्धतीनं चांगल्या चांगल्या डिझाईन करता येणार आहे. ओके, रोज त्याचं एक सेशन त्यासाठी आपण रोज त्याचं एक सेशन आपण ठेवूयाच, म्हणजे जेणेकरून होता होता तुमची काय होणार आहे, 1-7 दिवसामध्ये डायनामिक वेबसाईट तुमची तयार होऊन जाईल. ओके, ऍक्च्युअल आपलं ट्रेनिंग सेशन 26 पासून सुरू होणार आहे, पण त्याच्या अगोदर हे जे भाग आहेत ना, हे खूप महत्वाचे भाग आहेत. आणि त्या सिलेबसमधलेही पॉईंट्स या 10 दिवसात सुद्धा येणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी शेवटपर्यंत, पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण याचे हेतू तुम्ही जर मोहीम म्हणत असाल तर त्या मोहीम आहेच खरीही, याचे दृष्टांत तुम्हाला दिवसेंदिवस येत राहतील. त्यामुळे तर आपण 12:21 इथं हजर आहोत आणि आपली कंटिन्यू चालू आहे. तर समारोप फ्लो चार्ट टाकता येईल का? आता काय काय केलं ते सगळं काय काय करता येईल? फ्लो चार्ट फक्त थोडक्यात थोडक्यात असं एरो एरो. आता तुम्ही काय केलं ना सगळं हे? अच्छा, बोनस सेशनचा वेळ आपण अनेक कारणामुळे घेतलेला आहे. की हा जो तुमचा माझे जे मुद्दे येणार आहेत त्याच्यामध्ये मी थोडस बसून त्याचे नोट्स काढणार आहे. तर सध्या आजचा जो सेशन होता त्याचे मुद्दे मी काढेन, परंतु जसा वेळ मिळेल तसा. परंतु मुद्दे काढा, मला वाटत नाही की आज, आता काही जणांना खूप, मला तर आश्चर्य वाटलं की तेही खूप त्यांना जड गेलेलं आहे. कारण असे सुपर ऍडव्हान्स आणि सिलेबस बघितलेला, सिलेबस तुमच्या समोर ठेवलेला होता का नाही? आम्ही सिलेबस समोर ठेवलेला आहे, दिवस समोर ठेवलेला आहे, याचं जे नाव आहे, टायटल जे आहे ते आपण समोर ठेवलेलं होतं. ते समोर ठेवून सुद्धा जर आजचा जर टॉपिक जर जड वाटत असेल तर पुढचा जर ज्यावेळेस आपण घेणार आहोत, ओके,
त्यावेळेला तर मग कुठल्या हे विश्व कुठलं जगात आहोत आपण असंच वाटण्याची शक्यता जास्त आहे. सर करेन मी प्रॅक्टिस, इश्यू नाहीये त्याचा, करेन मी प्रॅक्टिस. करा करा, त्याचा व्हिडिओ बघून करेन मी, नक्की करेन. हीच अपेक्षा आहे आणि म्हणून मी आतापर्यंत थांबलीये सर. काय काय नाव म्हटलं तुमचं? सविता चौधरी. हा तुम्हीच पहिला प्रश्न विचारला होता ना तो? हा मीच मीच, बरोबर. छान, मला आवडतात असे म्हणजे थोडस काय म्हणजे परखडपणे बोलणं महत्वाचं आहे. त्याशिवाय जे आहेत शिकून घ्यायचं असेल थोड्या गोष्टी बोलायला हव्या ना सर, बोलायला हव्यात, परंतु आपणही त्या पद्धतीने थोडी मानसिक तयारी करावी. नक्की नक्की, मी बघेन व्हिडिओ सर तुमचे, रिपीट व्हिडिओ, आणि मग करेन. चालेल चालेल, चला मग आता समारोपाला कोण समारोप आपण आपण बघा. आज प्रशिक्षणार्थी फक्त आपले ग्रुपचे ऍडमिनच नाहीत तर प्रशिक्षणार्थी आपले जे आहेत ना होस्ट सुद्धा झालेले आहेत. प्रत्येकाला होस्ट होण्याची संधी मिळालेली आहे. आपल्याकडे होस्ट सिस्टीम आहे, ऍडमिन सिस्टीम आहे, तुम्हीच ऍडमिन, तुम्हीच होस्ट, आणि तुम्ही भविष्यात ट्रेनर सुद्धा होणार आहात, ट्रेनर. त्यामुळे हे सगळं एकदम एका कुटुंबासारखं आपलं वातावरण आहे. त्यामुळे कुणीही काही कुणाबद्दल आकस किंवा अशा प्रकारचा जे आहे तो मनामध्ये दूषित पूर्वग्रह कुणी ठेवू नका, कुणाबद्दलही ठेवू नका, ठीक आहे. आता जुन्या म्हणजे प्लॅटफॉर्म बद्दल बी ठेवू नका, नवीन बद्दल बी ठेवू नका, कुठल्याच व्यक्तीबद्दल आपला नसावा. तरच आपल्याला काय जे शिकायचं आहे ते पूर्ण निरंक आणि असं आपण म्हणतो ना स्पष्ट जे आपल्या अंतर्मनानाच आपण या सगळ्या गोष्टी आतमध्ये घेऊ शकतो. कारण आतमध्येच अगोदर दुसऱ्याच गोष्टींची गर्दी असेल तर नवीन गोष्टी आतमध्ये येणार नाहीत, ठीक आहे. तर याही सगळ्या बाबी लक्षात ठेवून आपण उद्या भेटूया. समारोप प्रशिक्षणार्थीपैकी कोण जर करणार असेल तर करा. काकडे सर गेले काय? उद्या शाळा आहे वाटतं. तुमच्या प्रशिक्षणार्थींकडून दोन शब्द बोला सगळ्या. सर बोलतो मी, बडवे सर. हॅलो बडवे सर बोलतो सर. बोला बोला. हा बोला सर. आजचं प्रशिक्षण खऱ्या अर्थानं तुम्ही जी सुरुवात केली आहे ती चांगल्याच हे सुरुवात केली की आज आपण जवळजवळ 5 तास या ठिकाणी बसलोय. 8:15 पासून आपण जवळ जॉईन झालो होतो, आता 12:30 होत आले. अगदी तब्बल 4-4.5 तास पूर्ण गेलेले आपले. आता तुमचं पेड वर्जन आपले फिटले, पैसे फिटले, भरलेले. हा चांगल्या प्रकारचं तुम्ही आता शिकवलंय. कारण पहिल्या आपण पाठीमागच्या कोर्सला बघितलं तुमचं स्पीड आणि आत्ताचं स्पीड, तुम्ही अगदीच कमी स्पीड केलंय. त्यामुळे काही कळायला कारण नाही, म्हणजे कुठली अडचण आम्हाला येत नाही. आता इथं कुठलाही भाग घेतला तर अगदी डीप मध्ये तुम्ही घेतलाय. बरोबर आहे. तुम्ही केलंय का? माझ्या तुमचं नाव मी फर्स्ट टाइम म्हणजे ऐकलं. नाही सर, महेश बडवे. मी पाठीमागच्या ह्याला होतो, कोर्सला संपूर्ण. सेकंडला होता का? अच्छा अच्छा, चांगलंय. बघा हे सेकंड बॅचला होते आणि थर्ड बॅचला ते आपोआप बोलू लागले. त्यांनी कधीही बोलले नव्हते याच्या अगोदर किंवा कधीही होमवर्क मध्ये नाव मी जास्त बघितलं नाही. बरोबर आहे ना सर? होमवर्क केलाय सगळा पूर्ण माझा. बरोबर बरोबर. म्हणजे आता हे थोडस कसं त्या प्रवाहात राहावं लागतं, त्या व्यक्ती बरोबर, त्या वातावरणाशी ज्यावेळेस आपण मॅच होतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडत असतात, सगळीकडेच असतं, इथं बाहेर कुठेही, ठीक आहे. असो तर आपण या पद्धतीने या चांगल्या नोट वरती आपण थांबूया, हॅपी नोट वरती. अँड आय एम एंडिंग मीटिंग फॉर ऑल. भेटूया उद्या 8:30, परंतु त्या अगोदर 6 वाजता तुम्हाला तुमची वेबसाईट मला मेल करायची आहे आणि त्याचे आता अर्ध्या एका तासानंतर तुम्हाला मिळेल एक लिस्ट. त्यामध्ये तुमचे नंबर असतील, उपस्थितांचेही आणि जे उपस्थित नाही त्यांचेही. तुमचं नाव शोधून तुम्ही वेबसाईट तयार करायला सुरुवात करा, त्यानंतर आज उद्या कधीही, पण उद्या 6 वाजेपर्यंत. थँक्स फॉर. व्हिडिओ कधी देणार? ते सुद्धा आत्ताच देणार आहे तुम्हाला. मी अपलोड करतो अगोदर ड्राईव्हला आणि परत त्याची लिंक शेअर करतो. पुढे लिंकच्या पुढे अल्फाबेट असेल, ए च्या पुढे अल्फाबेट असेल, लिंक असेल, बी च्या पुढे लिंक असेल, सी च्या पुढे लिंक असेल, ठीक आहे. ड्राईव्हची लिंक देणार आहे तुम्हाला. ड्राईव्ह तुम्हाला सोपं काय ठरेल? युट्यूबची लिंक दिली तर सोपं ठरेल का? युट्यूबची देऊ का सरळ? कस्ट अनलिस्टेड मध्ये टाकतो मी आणि त्या लिंक ऍपला ऍप मध्ये टाकतो मी आणि ऍप वरून तुम्ही घ्या काढून. ड्राईव्ह लिंकची पण चालेल सर. ड्राईव्हची लिंक पण चालेल ना? हा नाही, डायरेक्ट तिथं तुम्हाला डायरेक्ट विंडो युट्यूबला काय होईल तो एक टीव्हीची विंडो येते ना, ती विंडो डायरेक्ट तिथून सुद्धा तुम्ही बघू शकता. पण याला कसं होतं की डाऊनलोड तिथं तो आपला युजर फ्रेंडली आहे ना युट्यूब, तुम्ही डाऊनलोड कसं करायचं? एकच मिनिट, तुम्हाला स्क्रीन शेअर आहे ना माझी? हो आहे आहे आहे, युट्यूब डाऊनलोडिंग माहिती आहे आपल्याला. नाही नाही, तुम्हाला याच्यावरनं करायचं तर सेव्ह फ्रॉम ऑनलाईन करा. हे फक्त युट्यूबच नाही, कोणताही प्लॅटफॉर्म, ड्राईव्ह असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, फक्त तुम्हाला यु आर एल द्यावं लागतं इकडे. यु आर एल द्यायचं इकडं, ठीक आहे.
त्या URL ला तुम्हाला काय करायचं आहे तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते डाउनलोड म्हटलं की आपोआप ते टास्क वर्क करून मोबाईल वरनं तुम्ही करत असाल. आपलं मोबाईल वरनं अनेक ऍप्स आहेत अँड्रॉइड वाले, पण हे जे आहेत आपले लॅपटॉपचे जे ऍप्स आहेत का नाही लॅपटॉपमध्ये तसे युट्यूबचं डाउनलोड करून देत नाही ते जास्त करून, पण हे सोपं आहे आपलं सेव्ह फ्रॉम ऑनलाईन ही वेबसाईटच आहे त्यांची. ठीक आहे चला आता कोणाचं काही एक दोन चॅट आलेले आहेत. युट्यूब लिंक बरं, युट्यूब लिंकच इथं आलेली आहे त्या पद्धतीने आपण युट्यूब लिंकला युट्यूबची लिंक देऊया आणि ते अपलोडिंग सुद्धा फास्ट होईल त्यामुळं. आणि मला थोडं युजर फ्रेंडली युट्यूबचं चॅनल आहे कारण युट्यूबिंगचं सुद्धा आपण थोडेसे अल्गोरिदम शिकणार आहोत याच कोर्समध्ये. युट्यूबिंग कशी करायची किंवा कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत मायनर ज्या आपण लक्षात ठेवत नाही त्याही आपण यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे. हॅलो सर, आपली वेबसाईट तयार करायला व्हॉट्सअपला पाठवणार आहे की आता तुम्हाला ग्रुपला पाठवणार आहे ना वेबसाईट तयार करायची? हो हो त्याचे नंबर पाठवणार आहे तुम्हाला, तुमचं नाव आणि नंबर पाठवतो. ठीक आहे. नाही सर पण थोड्या स्टेप्स म्हणजे लागावं. स्टेप्स स्टेप्स म्हणताय का तुम्ही? बर वेबसाईटचे जे स्टेप्स आहेत ते मी देईन तुम्हाला टेक्स्टुअल देईन, पण जे अगोदर जे मी घेतलं पीपीटी मधील त्या प्रत्येक स्टेपला सब स्टेप असते, खूप भरपूर सब स्टेप असतात. ते मी तुम्हाला ते तुम्हाला मी कालांतरानं देईन. अच्छा असं म्हणताय का? नाही सर हे असं म्हणतो मी ईमेल आणि आपली वेबसाईट तयार करेल. हो 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 ते पाठवतो लगेच पाठवतो मी, काय प्रॉब्लेम. ओके चला ठीक आहे थांबायचं मग आता. हॅव अ व्हेरी गुड नाईट अँड शुभ रात्री, शुभ खैर, बाय बाय.